प्रभु पदास नमित दास प्रभु पदास नमित दास मंगल मात्रास पदा वरदास दवनिलब यदवलंब विलंब न करि हरि दुरिता सौख्य वितरि प्रभु पदास नमित दास प्रभु पदास सारस्वत चरण कमल सारस्वत चरण कमल दलि विहरत कवि मंडल दलि विहरत कवि मंडल दुर्लभते दिव्यस्थल दुर्लभते दिव्यस्थल पंकनिरत राम रमत पंकनिरत राम रमत धन्य करि प्रभु पदास नमित दास प्रभु पदास नमित दास प्रभु पदास नमित दास हो बरोबर माझं नाव घनश्याम आता आलं सगळं लक्षात घनश्याम तुम्ही आपलं नाव सांगितल्याबरोबर सगळी हकीकत आठवली अहो तुमच्या आमच्या गाठी पडल्यात ना काही एक वेळेला हो ना कुठं बरं आपली भेट झाली होती आपले स्नेही ते धनेश्वर पंत पेढीवालेत हा त्यांच्या मी मुनी अरे वा 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 माझं नाव घनश्याम हा तेव्हा धनेश्वर पंताच्या घरी गाठी बिठी होण्याचा विशेष संभव आता ठीक बोला धनेश्वर पंत पेढीवाल्यांचे तुम्ही मुनीम तुमचं नाव घनश्याम आणि धनेश्वर पंतांच्या घरी तुमच्या आमच्या भेटी गाठी झाल्या आता बोला उगेच तसा नका बोलू आपला विचारच चला अहो अहो धनेश्वर पंत पेढीवाल्यांचे तुम्ही मुनीम हो तुमचं नाव घनश्याम आणि धनेश्वर पंतांच्या घरी तुमच्या आमच्या भेटी गाठी झाल्या मी सांगितलेल्या गोष्टी मलाच ठासून बजावून सांगत सुटलाय माथ्यात ढिलाईचा भाग बरा दिसतोय तुम्ही बोलत नाही आता पहिल्यांदा अमळ विलंब लागला ओळखायला पण ते नाही घ्यायचं मनावर ठीक आहे वृद्धापकाळामुळे विस्मरण अगदी स्वाभाविक आहे नाही हा काय वृद्धापकाळाचं विस्मरण नाही नाही तसं साबूत आहे काम चांगलं होतं काय बघा वृद्धापकाळ तर आहेच पण आमचा धंदा पडला विजातीय म्हणजे विमा कंपनीचा एजंट म्हटला म्हणजे तो सगळ्या जगाचा नातेवाईक मिळवत्या माणसाच्या वारसाची त्याला अगदी उपजत काळजी सांगतो काय घनश्याम तुम्हाला विमा कंपनीचा एजंट भेटला रे भेटला की तुमचं पुरं मरण ओढवलं म्हणून समजा आणि संसाराची तोंड मिळवणी करण्यासाठी आम्हाला रोज उठून नवे चेहरे गाठावे लागतात म्हणजे बघा आता आधीच आम्ही डोक्यानं जरा पंगू त्यात वाढत्या वयाचं कमिशन कापायचं आणि आखलेला नव्या चेहऱ्याचा रोजमोरा असं काही होऊन गेलंय म्हणता एकाचा चेहरा दिसला की तिसऱ्याचाच इतिहास आठवायला लागतो एकाचं नाव आणि दुसऱ्याचं गाव मिळून एकंदर मेळा तयार होतो बस अमुक एक इसम ओळखीचा आहे की नाही हे छाती जोक सांगायची सोयच नाही ना मुळे आता तुम्ही बोलतात ना आत्ता तुम्ही बोलतात की नाही आत्ता ना हा हो आता असं करा चेहरे पट्टी ठेवा हीच बा आणि नुसतं कपडेच या बदलून म्हणजे काय प्रकरण आलंच आमच्या अंगाशी त्या कपड्यातला एखादा जोडीदार दुसऱ्या कोणाच्या अंगावर पाहिला असेल तर त्याचा इतिहास तुमच्या तोंडाच्या अंगात यायचा आता आत्ताच अडचण पडली बघा काय बरं धनेश्वर पंतांचा भागीदार तुमचं कोण तो आपला त्याचा मुलगा मोरेश्वर धनेश्वरांच्याकडे आलाय आलाय ना हो हो आले तर त्याला ओळखावं लागणार आहे बघा आता
त्याला पाहून बघा इतकी वर्ष झाली आहेत की तसंच म्हटलं तर परत ती तेल घालून देवळातच त्याला भेटायला हवा. म्हणजे फारच लहानपणी पाहिलेला त्याला. आणि इथं कालची जमा कालच खर्ची, आजला म्हणाल तर शिल्लक बाकी पूज्य. त्याला आता ओळखावा कसा बोला. नाही जराशी अडचण आहे खरी. नाही हा काय तशी इतकी अडचणही नाही. म्हणजे अहो कुणी नेम सांगावा ओळखीने एखाद वेळेस अटकल. परवा परवा काय झाली गंमत. हा आपला ग्रस्त भेटला आम्हाला. तुम्हाला रस्त्यामध्ये हो आलं लक्षात. त्याला पाहता क्षणीच आम्ही टाकला मनाशी कयास बांधून. काय बरं कि फलाण्याचा फलाणा तो हाच म्हणून. अरे वा वा झालं बा. त्याला विचारून बघितलं नुसतं हनुमान धपक्यानं. म्हटलं बघू तर खरं घटकावर गंमतच करायची. म्हटलं का हो बुवा अमुक अमुक ते आपणच का. झालं बाबा विचारून तर गेलो. अहो त्यानं म्हटलो होय अहो म्हणजे काय सर्वच झालो ना मी एकदम. अहो तो म्हणजे तोच झटक्याला ओळख पटली ना. मग हडसून खडसून सांगितलं त्याला. म्हटलं गोमाजी ते माझी ते आपण अमक्याचे तुम्ही अमुक. त्याला मुळे होयच म्हणणं भागाला ना. बरं गंमतही द्यात. कोणती तुम्ही म्हणाल नाव नेमकं सांगितलं म्हणून त्याचा आमचं विशेष संघर्ष असेल. हो आता असणार नाही. नाही तसं म्हटलं तर ओळख नाही जान पछाड नाही न लेवा न देवा. फक्त एक 40-50 वेळेला पाहिलेला घडी दोन घडी बोलणं चाललं या उपरांत हरा शिवा. पण ओळखला ना काय एकदम. गंमत आहे की नाही म्हणू नका. नाही 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 म्हणू नका. हो हो नाही मग असंच असेल तर मोरेश्वराला ओळखणं काही कठीण नाही. आपल्याला सांगितलं ना मी आपल्याला कठीण आहे ही आणि नाही. बाकी मोरेश्वर तरी मला ओळखेल की नाही हे जरा तेच आहे. का बर सॉरी काय झालं. अगदी गयाळ अगदी सुमार बुद्धीचा. अगदी म्हणजे काय अगदीच. अहो मला माहितीये ना पहिल्यापासून तुम्ही नाही म्हणून मी कुठलं ऐकायला. म्हणजे सांगतो बघा तुम्हाला आधी विषयांतराला सुरुवात. या मोरेश्वराची आजी. आजी म्हणजे आईची आई नाही हा. नाही का बापाची आई. आईची आई बिचारी आयास ताव्यात सही सलामत. आपण कशाला कोणाबद्दल वाईट बोला आणि बोलून तरी कसं चालेल. म्हणजे काल परवाच कोण सकून बघा विषयांतरातून पुन्हा पोट विषयांतर. अरबी भाषेतल्या रम्य आणि चमत्कारिक गोष्टीचा जन्यजनक संबंध रद्द या प्रकार पडून हा मालतीचा बापच आहे आणि मला तिलाच मागणी घालायची एवढ्याच एका आशाळभूत आशेवर मी आतापर्यंत टिकाव धरलेला आहे. मोरेश्वराच्या आजीबद्दल आपण काय सांगत होतात ना. हो ती झाली काय गंमत. काय बर या मोरेश्वराची आजी एकदा वारली. अगदी लहानपणी बर का. नाही नाही पण कुणाच्या लहानपणी. तिच्या लहानपणी का त्याच्या लहानपणी. छान सुरेख पसंत अगदी झकास पकडलं तो म्हणजे हा असा कोटीक्रम हवा बोलण्यात. हे जे काही आहे हे आमच्यात नाही. आमचं बोलणं म्हणजे काय सर्रास आगळ पगळ म्हणजे काय त्यात पासपेस नाही. आपला आईसपेस कारखाना. तुमचं बोलणं म्हणजे खुबेदार प्रासयुक्त हे असं बोलणं पाहिजे माणसाचं. उगीच आपला गाभाळगंती फाफट पसरायलाही कामाचा. या बोलण्यात म्हणजे गंमत आहे मौज आहे मजाही आहे. आपल्याला आवडलं तुमचं बोलणं. आवडलं म्हणजे काय अगदी मनापासून आवडलं. आमच्या हेड ऑफिसात एक क्लार्क आहे असा तुमच्यासारखा अगबन डोक्याचा मनुष्य. सगळ्या हेड ऑफिसात त्याची. नाही नाही बोलण्याच्या भरात आपण हेड ऑफिसात चिरलात खरे पण त्या बिचाऱ्या मोरेश्वराची आजी एकदा लहानपणी तशीच मरून पडली आहे. शिवाय ती स्व बापाची आई आईची आई नव्हे. छान 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 चांगला टोमणा दिला था. गंमत वाटली. बर काय बरं झालं. अहो मोरेश्वराची आजी आजी वारली. हा आजी वारली. हा आजी वारली ना. तुम्हीच आता सांगितलं. हो हो हो
आजी वारली वारली तर आजी वारली हा मोऱ्या लागला रडायला घरची सगळी मंडळी गडबडीत आणि गडबडीत असायचीच की हो आज माणसासारखं माणूस घराला सोडून गेलं त्याला तरी आपण कुठल्या तोंडाने धरून जायचा हा तर हा मोरू सारखा रडतोय तो मी केली काय गंमत मी काय गंमत केली असेल आता काहीतरी केलीच असणार काय केली सांगा चटकन त्याला उचलला कुणाला मोरेश्वर मोरेश्वराला चटकन उचलला कड्यावर घेतला जरा इकडे तिकडे इकडे तिकडे खेळवला त्याला वाटलं मी घरातलाच कुणीतरी आहे म्हणून फसला काय अशी गंमत झाली आजी वारली त्यावेळेची गोष्ट इतक्या लांबणीनंतर चांगलीच गंमत आहे म्हणायची बोलण्याच्या ऐन गदेत कुणी किती भानगडीच्या गोष्टी सांगितल्या ते त्यातला विचारपूर्वक लक्षात ठेवण्याचा माझा अभिमान आज या माऱ्यापुढे उतरणार असं दिसतंय आता वाहतान थोडं थांबलाय तोपर्यंतच वाहत्या गंगेत हात धुवून घ्या बरं का घनश्याम धुंडेरस पण मध्येच बोलल्याबद्दल मला क्षमा करा काही निकडीच्या कामाचं बोलणं लावण्यासाठी मी मुद्दाम आत्ता आपली भेट घेतोय बर आणि काम जरी महत्वाचं असलं तरी सध्या मला वेळ फारच थोडा आहे बर आणि म्हणूनच थोड्याशा उतावळ्या उद्धटपणा मी आपल्या बोलण्यात व्यत्यय भलतच घनश्याम अहो उतावळेपणा कसला आणि उद्धटपणा कसला तुम्ही ताजी माणसं म्हणजे काय गोष्ट आहे हे बघा तुम्ही मुलं मंडळी अशी आगळी करू लागला आहात म्हणजे आम्हाला बघा काय समाधान वाटत अहो म्हातारपणी मन म्हणजे काय पाहिजे बोलण्याचा राग म्हणजे काही बोलणं आता गम्मत सांगू का तुम्हाला गम्मत सांगू का हो हो सांगा तुमचं बोलणं तुमचं बोलणं बोलणं नव्हे ते बोलणंच नव्हे नव्हे आमचा प्रभाकर तुम्हाला माहिती असेल हो हो आणि आमचा म्हणजे तसा जवळचा नाही खरंच प्रभाकर म्हणजे कोण बरं आता प्रभाकराच्या घराण्याचा इतिहास परमेश्वरा या घनश्यामाला जन्माला घातलं ते अखेर या सैल जिमेचा ठार करण्याकरता काय काय शब्दांचा वर्षाव करतोय हे असलं शब्दशूर पात्र एखाद्या नाटककारानं आपल्या पाचव्या अंकातून खेळवलं तर दीडाच्या आत नाटक आटपायची जरा पंचायत जाणार आहे याचा मामा आमच्या दशातला कोणाचा मामा मोरेश्वराचा नाही मग प्रभाकराचा मामा अरे तुमच्या लक्षात आहे हे काय लहानपणीच आई बापा वारली तेव्हा आम्ही या प्रभाला घरी आणला तो रुळला अगदी घरच्या सारखा झाला घटका पण असंच म्हणाल तुमच्या धनेश्वर पंतांच्याकडे जसे मनोहर पंत आहेत ना तसा आता आम्हाला जसा प्रभाकर जवळचा नाही म्हणजे नात्यानं तसा धनेश्वराला मनोहर पण जवळचा नाही प्रभाकर आणि मनोहर म्हणजे अगदी एक रंगी एक शिंगी आता हे कबूल केलंच पाहिजे काय बरं की आमचा म्हणजे काही धनेश्वर पंतांच्या सारखा बड्या वारदानाचा कारभार नाही हो ते म्हणजे जगडव्याळ काम मग तुम्हाला ठाऊक नाही धनेश्वर म्हणजे किती भारी पैकी असा मी येते मला ठाऊक नाही अहो घरी हत्ती घोडे झोलवेल ना मनात आणेल तर तो अहो पेळीवर एक मुनीम सुद्धा ठेवलाय त्यानं वा अहो तो मुनीम सध्या आपल्या पुढे उभा आहे त्याचं नाव घनश्याम आहे हेही मला माहित आहे त्याला आपल्याजवळ काही बोलायचं आहे आणि खरं सांगू मगापासून आपण त्याला काही बोलू देत नाही नाही मी थोडासा विषयाला सोडून बोललो हा तर तात्पर्य काय की या प्रभाला आम्ही पोटच्या पोरासारखा वागवला आमच्या स्नेही सोबती आम्हाला हसले त्यावेळी का बरं ते काय म्हणे घरचं झालं थोडं आणि व्यायाने झालं घोडं बाबा रे विद्यादान केल्याचा आनंद काही निराळा असतो आमच्या प्रभाला इंग्रजीत बोलताना पाहिलं म्हणजे असं वाटतं की बस बर तसा मोठा पायगोणच आहे हा म्हणजे बघा हा घरात आल्यावर 4-2 वर्षांनी आमची मारुती झाली मारुतीच्या पाठीवर कुसुम कुसुमच्या पाठीवर कुमुद आणि कुमुदच्या पाठीवर कोण बरं त्याच्या पाठीवर मात्र आता कोरडे ओढले पाहिजे इतका वेळ सूचना देऊन व्यर्थ शहाणाला शब्दात जमात
ही म्हण मला निराळ्या अर्थानं पटायला लागली. कुमुदच्या पाठशी एक दोन भावंड गेली आणि पुढे लागोपाठ तीन मुलगे. तात्पर्य काय, या प्रभाने आमच्या घरात पाऊल टाकल्यापासून आमचं घर आपलं नांतक असतं झालं. आमची मालती, आमची मालती म्हणजे तुमच्या धनेश्वरांच्या लतिकेच्या बरोबरीची. वयात तफावत नाही, स्वभावात म्हणाल तर आहे. आमचे मालन मोठे सात्विक, तुमच्या धनेश्वरांच्या मनोहराचा मासला. अहो मनोहर सुद्धा मोठा गुणाचा मुलगा हो. तर हो तर शिकतो काय हो तो मनोहर ते दगड धोंडे गोळा करून. भूगर्भशास्त्राच्या विद्यार्थ्याला दगडा धोंड्यांची माहिती असणं आवश्यक. काय काय एक एक नवीन निघेल काही सांगता येत नाही. गणेशसाहेब तुम्ही मंडळी आता संसार मांडायला हवा. हा आता म्हातारपणी आम्ही काय करायचं तुमच्या. आपण म्हातारपणी काय करावं म्हणून विचारता आणि आम्हा तरुणांना संसार थाटण्या विषयी आज्ञा करा. मग आपला स्वभाव इतका प्रेमळ आहे आणि म्हणूनच मी बोलण्याचं धाडसही करतोय. आम्ही तरुणांनी संसार थाटावा हे उचित आहे, पण त्या कामी आपल्यासारख्या वृद्धांनी आशीर्वादापेक्षा जास्त सहाय्य करायला नकोय का. जरूर जरूर. राजपण माझ्या संसाराची घटना ठरवण्याचं महत्वाचं कार्य केवळ आपल्या हाती आहे. मी आपल्या सुशील कन्येला मागणी घालण्यासाठी आलोय. काय 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 म्हणताय काय करणार साहेब, हे असं स्थळ म्हणजे. नाही या कामी मी स्थळाकाळाचा विचार केला नाही, ही गोष्ट मलाही कबूल आहे. आपल्यासारख्या प्रेमळ पित्याला असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे की सहज रस्त्यावर बोलता बोलता मागणी करायला. माझी मुलगी काय रस्त्यावर पडली म्हणून. पण थुंड्या आपण सहृदय आहात, तरुण मनाची उतावळी उत्सुकता लक्षात घ्या. घनश्याम तुम्ही म्हणता ते काही खोटं नाही. माझ्या मालतीचे गुण मी काय वर्णन करू, तुम्ही तिची निवड केलीत म्हणून तिच्याऐवजी मी तुम्हालाच धन्यवाद देतो. नाही नाही नाही, आपण आपल्या आणि माझ्या अत्यंत आवडत्या विषयावर बोलतात तरी सुद्धा मी आपल्या बोलण्यात व्यत्यय आणतोय. यावरून माझ्या प्रश्नाच्या उत्तराला किती उत्सुक आहे हे लक्षात घ्या आणि मला माझ्या भावी भाग्याची कल्पना द्या. मग माझ्या म्हणण्याला आपली संमती आहे ना. ते जरा कठीणच काम आहे बुवा. हा खरं सांगू तुम्हाला, या बाबतीत तुम्ही मालतीची संमती आधी घ्या. अहो पण आणि तिचा रोखार पडला म्हणजे आमचं काम आपलं एवढंच उरलं की पोरगी पिवळी करून तुमच्या पदरात टाकायची आणि हे दोन हस्तक आणि तिसरं मस्तक तुमच्या चरणी ठेवून मोकळं व्हायचं. आता हुंडा पांडा पोशाख करणी मी गरीब बाप काय देणार, पण ते आपलं आपल्याच छंदानं मागून मुलीला तिच्या मर्जीविरुद्ध कोणाच्या गळ्यात बांधायची हे मात्र आपल्याकडून होणार नाही. अहो जन्मासंबंधाच्या गोष्टी या, बाप म्हटला म्हणजे तो बापच. तिथं लटपट चालायची नाही. हे बघा, बापानं मुलीचं मन मोडणं म्हणजे ते इष्ट नव्हे, रास्त नव्हे, योग्य नव्हे आणि ठीकही नव्हे. शिवाय साधून कुठं दिसत आहे. हा म्हणून तुम्ही तिला समक्ष विचारून टाका. आमच्या मुलीची भेट घ्यायला आम्हीच तुम्हाला घरी घेऊन चालतो. चला. हे बघा, मालतीनं हो म्हटलं म्हणजे आमच्या हिची सुद्धा संमती नको. हिची म्हणजे आपल्या आमच्या घरातली. हो लक्षात आलं, लक्षात. घरातली म्हणजे तुम्हाला स्वच्छच सांगतो, आमच्या बायकोची. बा काय त्या जराशी छानदिष्ट. अस जराशी छानदिष्ट म्हणजे तशी नाही, छानदिष्ट नाही, असाधारण छानदिष्ट. पण नाही हा काय छानदिष्टच आहे. अरे आणि प्रचंड छानदिष्ट आहे. अरे बापरे. पण भाल नको, मालतीनं हो म्हटलं म्हणजे आमच्या हिचा बंदोबस्त मी करतो. हे असं काही झालं म्हणजे मी करतो काय गंमत. काय बर वरपांगी सोंग आणतो रागाच. अरे बाप, जसं काही जमत अग्नि. चार चार दिवस एक एक अवतार ठेवतो असा की काम फटते. तसा कमाळ नाही हा मी. नाही ते सोंग करतो वाटेल तेव्हा. अहो घनश्याम
जरा थांबा बरं. काय झालं? जरा थांबा. ओ हो हो हो, घनश्याम आता चला बरं. हा आता उगीच बोलण्यानं बोलणं वाढवू नका. मी फार बोलणं आणि ते म्हटलं म्हणजे उगाच काहीतरी वाढवून बोलणं म्हणजे ते इष्ट नव्हे, रस्त नव्हे, योग्य नव्हे आणि ते काही नव्हे. हा चला म्हणजे एकदम चला. आपण चालताय ना? अरे हो विसरलो विसरलो. नाही तर तुम्ही पुन्हा आता चाल. बर आता बघा. अरे वा छान सुंदर. खरोखरच वल्लभ रमणी खेळायला बसली म्हणजे त्यांची मोठी कठीणच अवस्था होत असली पाहिजे. दारुणा स्थिती दारुणा दारुणा स्थिती दारुणा दारुणा स्थिती तिजाची दया प्रती दारुणा स्थिती दारुणा दारुणा स्थिती दारुणा दारुणा स्थिती. प्रियजन पक्षा स्वीकारावे प्रियजन पक्षा स्वीकारावे प्रियजन पक्षा स्वीकारावे नतरी मुख पुढाटी दारुणा स्थिती दारुणा दारुणा स्थिती ती जाची दया प्रती दारुणा स्थिती. प्रियजन पक्षा स्वीकारावे प्रियजन पक्षा स्वीकारावे अंगा स्पर्शरती दारुणा स्थिती दारुणा दारुणा स्थिती शरती दारुणा स्थिती
दारुणा दारुणा स्थिति तिजाची दया प्रति दारुणा स्थिति दारुणा दारुणा स्थिति दारुणा दारुणा स्थिति दारुणा स्थिति दारुणा स्थिति तीन चार आणि पाच पाच वाजल्याची पाच वेळा खणखणीत वर्दी देऊन घड्याळ एकदम बंद पडलं. पण माझ्या हृदयातल्या एकेका धडकीबरोबरच जगाच्या नजरबंदीचं एक सुंदर चित्र माझ्या हृदयात डोकावू लागलं. हो या सुंदर कोड्यांचं उत्तर देणारा जर एखादा जादूगार भेटला, हा 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 हा, पण तो जादूगार भलत्या सलत्या रूपात येता कामा नये. हा त्या जादूगारानं प्रभाकराच्या रूपाला नको, नाहीतर प्रभाकरच त्या जादूगाराच्या रूपानं आले तर अकोबाई प्रभाकरांना अगदी 100 वर्ष आयुष्य आहे की पण ही 100 वर्ष ते कुणाच्या बरोबर सहवासात घालवणार म्हणजे काय? या प्रश्नाचं एकरूप उत्तर म्हणजे मी आणि माझ्या सर्व प्रश्नांची एकवटलेली उत्तर म्हणजेच प्रभाकर. काय ग बरी आहेस का? काय खेळतेस? वा मनोहरा, खेळ पण खेळ शोधून काढलास. एका बाजूला मनोहर, एका बाजूला मालती, ही लतिका आणि या कोण? आहा, इंदू आणि बिंदू. मनोहरा, तुला काडीची सुद्धा अक्कल नाही म्हणून तू बुद्धिबळ खेळायला तयार झालास. बघूया कुणी कुणावर काय डाव केला तू. तुझ्या डावाची अशी दुर्दशा का हवी काही कळत नाही. मालतीकडेच लक्ष गेल्यामुळे तर असा प्रकार चालला नसा म्हणा. पण तसं म्हणावं तर तितक्याच मूढ वृत्तीनं मालतीचं लक्ष तुझ्याकडे वेधलेलं आहे. लतिके, ही जनावरं नाचवण्याची आणि ही दोन एके ठिकाणी बांधून टाकण्याची कुशलता तुझी आहे तर मग. छे छे, अरे तू ठिकाणावर नव्हतास त्यामुळे तिची बुद्धी ठिकाणावर नव्हती. दादा नाही म्हटलं तू सुद्धा बोलायला लागलास. मग बोलणार प्रभाकर, तुम्ही का थांबलात बोलताना? नाही म्हणजे काय की प्रारंभ कसाही केलात तरी शेवटी शेवटी एखाद्या विषयावरचं तुमचं बोलणं मोठं सुंदर असतं एकदम. लतिके, यावेळी शेवटी शेवटी माझ्या बोलण्याचा विषय सुंदर होता. बर, सुंदर विषयावर सुंदर कोण बोलणार नाही? भूगर्भशास्त्राच्या निमित्तानं दगड धोंड्यांसारख्या पदार्थाचा विद्यार्थी मनोहर सुद्धा तिथे दगडासारखा निर्विकार होतो, तिथे सौंदर्यासारख्या जिवंत आणि चंचल विषयानं मलाही तद्रूप करून सोडलं तर त्यात नवल काय? दादा आलास तसा वेड्यासारखा बोलायला लागलास. बघ ना, केव्हा आणि कुठं काय बोलावं याचा विचार तुला फारच थोडा राहतो. ताई, तुझ्या मनाप्रमाणे असायला पाहिजे. ती गंभीर मूर्ती या मनोहराची आहे, प्रभाकराची नव्हे. पहा, तुम्हा दोघांच्या गंभीर प्रेमाचं संगम रवरी स्मारकच करून ठेवलंय कोणी. ताई, सौंदर्य हे परमेश्वर स्वरूप आहे. परमेश्वर वाचाळाला मुका करतो आणि मुक्याला वाचाळ करतो. हा मनोहर जरासा मुखस्तंभ आहे म्हणून नाहीतर इतक्या दिवसांच्या याच्या परिचयाने मुक्याला वाचाळता कशी येते हा प्रीतीशास्त्रातला पहिला धडा तुला अगदी तोंडपाठ झाला असता. तुम्ही काय बोलतायचा जरा तरी विचार करता का? भारी चंचल तुमची जीव. हो, तुमच्या बोलण्याचा अर्थ अगदी भलता होतो. लतिके, नुसती जीभ चंचल आहे का तोंडही चंचल आहे? प्रभा, अरे तरुणींच्या पुढे नेहमी मर्यादशील रीतीनं वागावं. लतिकेच्या तोंडावर अशी मुक्याची मीमांसा करताना तू थोडासा विचार करायला हवा होतास. अरे या अविचाराला कारण हिचं तोंड. लतिके, सौंदर्याच्या उन्मादानं वाणी बेताल झाली तर तो सुंदर दोष कुणाकडे? तुम्हाला पुन्हा सांगते, बोलताना तुम्हाला भान राहत नाही. मगजपासून मनोहर दादा तुम्हाला हसत होता. हसे ना मला. आणि मलाही हसत होता. प्रभा, मगाच्या तुझ्या बोलण्यात तू जो विरोध दर्शवित होतास त्यातल्या प्रत्येक वाक्याच्या पूर्वार्धात तुझ्या कृपादृष्टीचा विषय इथून तिथून तुझ्या बोलण्याचा सुंदर विषय होता. हा, अवकृपेची वाटणी मात्र निपक्षपातानं होत होती खरी. मनोहर पंत, दगडावर मत देता आली म्हणजे सौंदर्यासंबंधी बोलण्याचा अधिकार येतोच
असं नाही बरं. नक्षत्रांच्या पसाऱ्यातून नेमक्या चंद्रावर दृष्टी खिळून राहिली तर तो सुंदर दोष कुणाकडे? लतिका सर्वात सुंदर आहे असं म्हणणं म्हणजे दुसऱ्याचा अपराध होतो का? अकाली वृद्ध झालेल्या गंभीर तरुणा मालतीची निर्विकार मूर्ती आणि तिचं निर्विकार चित्र यातला भेद तुला तरी सांगता येईल का? तेच तेच पहा पहा या लतिकेकडे पहा. नाही कवितेचा व्यासंगी म्हणून कपोल कल्पित वर्णन सांगत नाही तुला मी. पहा पहा या गालांच्याकडे पहा. बदलत्या मनोविकाराची नवी निशाणी सर्वात अगोदर गालावरती दिसू लागते. अरे यावेळी ती तुझ्याकडे किती रागाच्या नजरेनं पाहते पहा. गालावरून दृष्टी उठवून जरा वर नजरेकडे तर लाव. वर पहा जरा. हो हो गालाच्या वरची पायरी नजरेची तर वर्णनासाठी एक पायरी वर जाऊ. ही दृष्टी रविकिरणांप्रमाणे तेजस्वी प्रकाशदायिनी आहे तर चंद्राची शीतलता देणारी आहे. तो पहा नेत्रांची शुभ्र किरणं अधोमुखानं उतरताना गालाच्या गुलाबी रंगाच्या ऊर्ध्वमुखी किरणाची जिथे एकरूप होतात त्या सीमारेषेवर असलेला मनोहरा एकच काळसर तीळ. सौंदर्याचं हे चालतं बोलतं काव्य सर्वांग परिपूर्ण केल्यावर काव्य रसाची सीमा झाली हे दाखवण्याकरता विधात्यानं हा तिळाचा गालावर सुंदर पूर्ण विरामच देऊन ठेवलाय. तर आज माझ्या वर्णनात अगदी तीळ उणा पडू द्यायचा नाही असा तुमचा संकल्प दिसतो. असलं सुंदर काव्य आपल्या तोंडी असावं अशी कोणता रसिक इच्छा करणार नाही. मोहवश ना कसा हा करी मोहवश ना कसा हा करी मोहवश ना कसा नवकाव्यागम रसिक मानसा नवकाव्यागम रसिक मानसा मोहवश ना कसा हा करी मोहवश ना कसा. रम विमुखी न त्या वरुणी मुखरता रम विमुखी न त्या वरुणी मुखरता शमविन सुरसे कवण रसरता शमविन सुरसे कवण रसरता हृदय पिपासा करी मोहवश ना कसा हा करी मोहवश ना कसा हा करी मोहवश ना कसा. रम विमुखी न त्या वरुणी मुखरता 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 मुखी न त्या वरुणी मुखरता शमविन सुरसे कवण रसरता शमविन सुरसे कवण रसरता हृदय पिपासा करी मोहवश ना कसा हा करी मोहवश ना कसा हा करी मोहवश ना कसा मोहवश ना कसा 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 करी मोहवश ना कसा करी मोहवश
करी मोह वशना कसा वशना कसा वशना कसा। आल्यापासून एखाद्या भाटासारखे बडबडताय। ठीक आहे हा गप्प राहिलो, आता तोंडाला तोंड दिलं तरी मुक्याचं व्रत सोडणार नाही। बघूया किती वेळ गप्प राहता। मी 100 अंक मोजणार आहे, पाहूया। 1, 2, 10, 25, 65। बिंदुताई पाहिलंच ना हे, आपल्याला उगीच वाटत होत की आपण सुंदर नाही म्हणून, पण आज प्रभाकर दादांनी सरसकट सगळ्या जणींना सुंदर म्हटलं, आपल्याला काही वगळलं नाही। चल तुझं आपलं काहीतरीच, अगं तू पण सुंदर नाहीस आणि मी पण सुंदर नाही। अग निदान दोघी मिळून तरी एका सुंदर मुलीची सामग्री नाही का आपल्या चेहऱ्यावर? सुंदरपणासाठी अशी वर्गणी का कुठे जमा करतात? सुंदरपणाचा सलंग वाण असावा लागतो। मला नाही खरं वाटत, मी आपली प्रभाकर दादांना जाऊन विचारते। प्रभाकर दादा विचारच, प्रभाकर दादा मी आपला मुद्दामच विचारते, आता तुम्ही सगळ्या जणींना सुंदर सुंदर म्हणालात, त्यातून आम्हाला वगळलं नाही ना का? आम्हालाही सुंदर म्हणालात। मदनाच्या सुंदर सैन्याशी तोंड देता देता अखेर बाजार बुंग्यांची गाठ पडली। नयनांच्या मानातून निभावलो, पण या वाकड्या तिकड्या भिव्यांच्या विळा कोयतातून पसार होणं फार कठीण आहे। काय हो, काय म्हणते? मी सुंदर आहे ना? आपली बिंदुता ही सुंदर आहे ना? यंदा संक्रांत तरुण पुरुषावर आहे का? लतिके 100 अंक मोजून झाले का? इकडे माझी 100 वर्ष भरायची वेळ आली। 85 गडे प्रभाकर दादा, असे काय आमचे ना तुम्ही? बाय जो, फ्रेल्टी इज दाय नेम ओ वुमन। मूर्ख मनुष्याची कोटी आणि कुरूप पोरीचा लढीवाळपणा, अशी बेढप जोडी आमच्या हिंदू समाजात सुद्धा सापडायची नाही। काय म्हणते सिंधुताई? म्हंटल मग आजपासून तुम्ही सगळ्या जणींना सुंदर सुंदर म्हणतायत, त्यात आमची ही जिम्मा झाली का? मालतीताई आणि लतिकाताई यांच्या पलीकडेच आम्ही बसलो होतो। म्हंटल कुठे कुठे? तिथे तिथे। बसा, खाली बसा। हे पहा, मी जरासा अविचारी असल्यामुळे इतक्या दूरदृष्टीने मी कधीच बोलत नाही। चुकून तुम्हाला सुंदर म्हणून गेलो असेल ना, तर मला क्षमा करा आणि आपल्या जागेवर जाऊन बसा। लतिके, ही कोळशातली माणकं उघड्यावर टाकू नका म्हणून आपल्या बाबांना नीट बजावून सांग। हे पहा, आम्ही सगळ्या एकाच कुळातल्या आहोत, त्या जर तशा असतील तर मी सुद्धा कोळशातलं माणिकच आहे। अगदी बरोबर आहे, मात्र जरा निराळ्या अर्थाने। कसं काय? कोळशाच्या खाणीतच हिरकणी सापडते हा जगाचा अनुभव आहे। ही रत्न कुणाच्या गळ्यात पडणार आहेत कुणास कळे? यांच्या जन्मानंतर दोन तरुण संन्यासी होतील, दोन आई बापांच्या जोड्या पुत्रावाचून परदेशी होतील आणि दोन अन्न वस्त्राचे खटले ताबडतोब सरकारात दाखल होतील। हे पहा, त्यांची लग्न करण्याची जबाबदारी माझ्या बाबांच्यावर आहे आणि माझे बाबा दुसऱ्या कुणासारखे काही गरीब नाही। हा काय माझ्या गरिबीला टोमणा मारला वाटते? काय राग आला वाटतं तुम्हाला? मगाशच्या दोन संन्याशापैकी एक आत्ताच अवतरणार असं वाटतं, बाकी तुमच्या गरिबीला फकिरी बाणा काही छान शोभून दिसेल। लतिके, हे तुझं प्रेमाचं बोलणं नव्हे। हे माझं बोलण्याचं प्रेम आहे? कुणी सांगितलं तुम्हाला माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून? माझं काही तटलं नाही इतक्या गरिबीनं प्रेमाचा सौदा ठरवायला। लतिके, मी गरीब असलो आणि तुझा बाप लक्षातच असला तरी माझ्या प्रेमाचा असा बाजार करून देणार नाही मी तुला। आणि मगाशी या बापड्या पोरींच्या चेहरे पट्टीचा मीना बाजार म्हणताना तुम्हाला नाही काय वाटलं? तुमची नको का चांगली शोभा व्हायला? ताई, बोलण्यानं बोलणं वाढवून दोघांची शोभा करून घ्यायची आहे का? प्रभाकराला असं बोलणं तुला शोभतं का? इतका तोंडाळपणा मुलीच्या जातीला बरा नव्हे। हो, तू नको मला शहाणपणा शिकूस। मनोहर दादा, मालूताई मला शिकवायला लागली, माझी कड घेऊन तू का नाही कुणाला काही सांगत? तो काय सांगणार दगड? लतिके, एकदम सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, होय की नाही तेच सांग। नाही। मग इतके दिवस खोटं का सांगितलं? मूर्खाला फसवल्यामुळे किती करमणूक होते माहितीये का तुम्हाला? लतिके, आज इतके दिवस त्याच करमणुकीचा मी अनुभव घेतोय। नाही म्हणजे तुझा चंचलपणा मला ठाऊक नाही की काय? नीट लक्षात ठेव, माझं सुद्धा तुझ्यावर कधीही प्रेम नव्हतं। प्रेम नव्हतं? हो। मग मगाशी अगदी तोंड दुखेपर्यंत माझ्या तोंडाची तारीफ करत होता ती का? तोंडापुरतं बोलायला मला काय हरकत आहे? अय्या, लतिके तू सुंदर असेल पण तुझं तोंड सुद्धा कोणी पाहू नये। लक्षाधीशाची मुलगी असेल पण कवडी किमतीची तुझी योग्यता नाही। प्रेमाचं सोंग आणलं त्याच्याशी मुक्त फळ उधळायला वाटतं। हो हो हो, एरवी आसमानची ही डोळ्यातली मुक्ताफळ कशी बरं दिसली असती मला। प्रभा, मला हसता हसता आज दगडा धुंड्याचा अभ्यास तू चालवलाय स्वच्छ।
अरे लिहिताना अक्षर मोत्यासारखी असली म्हणजेच ती साजून दिसतात, पण तोंडातून निघताना अशा मुक्ता फळांना दगडा धोंड्याचं रूप येत. विनाकारण रडवलीस तिला. काय मूर्ख मनुष्य आहे ते, तिला रडवण्याकरता का मी बोलले. अरे लतिके, तू का रडायला लागलीस? नाही खरं सांग, माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे ते तुला रडवण्याकरता का? मला नाही माहित. नाही पण मी तुला कठीण काय बोललो ते सांग ना. हसू नको, माझ्या रडण्याचं हसू नको व्हायला सांगून ठेवते. अगं अगं पण मी तुला कठीण काय बोललो ते सांग ना. मी कधी म्हणाले तसं? ऐक ऐक मनोहरा, झाली खात्री ना? अरे रागाच्या भरात मी काही कठीण शब्द बोलेन पण ते काही खरं नाही. शिवाय लतिका आधी कठीण बोलली म्हणून मला बोलण्याचा प्रसंग आला. ती जराशी चंचल आहे. मी चंचल? तुम्ही दगडासारखे स्थिर असाल अगदी. झाली पुन्हा सुरुवात. लतिके तुझ्याजवळ बोलायची सोयच नाही मुळी. तुमच्याजवळ सोयीचं बोलणंच नाही मुळी. अरे प्रभा, जरा गोड शब्दांनी बोललास तर काय होईल? कसले काय? वाईट का होईल काही? 6 आणि 4 10 पावसाळे तुझ्यापेक्षा जास्त पाहिलेत. होय ना? हो. आणि आता हा 11 पाहिलास. अरे पहिल्यासारखे मायेचे 2 शब्द बोललास तर वाईट का होईल? अगं ताई, सगळी शब्दांची माया होती. मला यांचा स्वभाव पहिल्यापासून माहिती. म्हणूनच माझ्यावर प्रेम करत होतीस वाटतं. प्रेम नाही म्हणून म्हटलं ना तुमच्यावर. तुझं प्रेम खात्रीनं माझ्यावरच आहे. मगाशी रडलीस कशी मग? जाळा वाचून कड नाही आणि माया वाचून रड नाही. प्रेमासाठी रडले वाटतं तुमच्या? डोक्यात दगड घातला असता साता जन्माचा वैरी सुद्धा रडायला लागेल. माझ्या आईची आठवण आली म्हणून मी रडायला लागले. माझी आई आज असती तर माझे असे धिंडवडे निघाले असते का? अगं साता जन्माचा वैरी म्हणून तुझे धिंडवडे काढायची माझी इच्छा नसून पुढील 7 जन्मांचा सलोखा साधण्यासाठी तुझी वरात काढण्याची माझी. बोलता तुम्ही काहीतरी बोलून जाता आणि लोकांना हसायला होतं की नाही? अगं हसेनात का मला? लोकांच्या हसण्यानं आपले संसार काही चढत नाहीत आणि रडण्यानं पडत नाहीत. आपल्याला काय त्याचं? आपल्याला काय त्याचं? बरोबर आहे, बरोबर आहे. मनाची एकदा लाज सोडल्यानंतर मग काय? हा हा, ते जाऊ दे, ते जाऊ दे. आता पुन्हा सांग. हा पुन्हासारखा मी तुला पहिल्यासारखा प्रश्न विचारतो, नीट उत्तर दे. विचार करू. हो, तुम्ही सुद्धा पहिल्यासारखे काहीतरी प्रश्न विचारू नका. तुमचा प्रश्न मला ठाऊक आहे. प्रीती कधी जिभेनं बोलत नाही. ती ओठावर थरथरते, गालावर रंगते आणि डोळ्यात तरंगते. हे हळू बोलला असतात तर मला कळलं नसतं का? त्या मोठ्यांना कशाला बोलायला पाहिजे? लतिके, आपल्या इष्टमित्रांनी याच गोष्टींच्या आठवणी करून देऊन वृद्धापकाळी संसार रंगवायचा असतो. बरं ते जाऊ दे. आता अगदी खरं सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? जिभेनं नाही म्हण म्हणजे झालं. अरे तुझ्या उत्तराचा खरेपणा अजून तुला पटला नाही का? तिला रागावताना पाहून तुझी त्रेधा उडून तिला पूर्णपणे शरण मात्र गेलास. अरे न वाकायला मी काय दगडाचा पुतळा आहे का तुझ्यासारखा? मालूताई तू हसू लागली. अगं लतिकेसाठी मीच काय, सगळं जग वेड्यासारखं होईल. तुला याच प्रत्यंतर जास्ती आलंच असेल. नाही बघूया ना, तुझ्या प्रेमाची याचना करायला या निर्विकार मनोहराखेरी दुसरा कोण येतो ते पाहूया ना. पाहू काकाली. बिंदू बिंदू. अरे आज आपल्याकडं एक गंमत होणार आहे. आज आपल्याकडं कोण आलंय? अगं मी काय सांगतो ते ऐक. कशासाठी आलंय हे कोणाला सांगितलं तर रागवणार आहे आपण? मारुताईला एक अक्षर कळू द्यायचं नाही. आज आपल्याकडं कोण आलंय, कशासाठी आलंय हे कुणाला सांगितलं तर आपण रागवणार? संसाराच्या पाशातून बाहेर कसं उडून काढू? धुंडेराज पंत, अहो धुंडे. भले शाबास, काय गाळाव मी. येस राईट, बरोबर. अरे तुम्ही बसा 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 सगळे. घनश्याम, ही आमची मालती. आता मात्र बोलणार हा मालती. घनश्याम, ज्या प्रसंगाला मी भीत होतो आणि ज्या प्रसंगाची मोठ्या आनंदानं वाट पाहत होतो तो हा प्रसंग. कन्यादान प्रसंगीचे अश्रू आनंदाचे असतात की दुःखाचे असतात हे सांगणं मोठं कठीण राहा. सुस्थळी पडलेल्या मुलीची कन्यादानानं कायमची बोळवणी करताना जे दुःखाचं समाधान होतं आणि जे आनंदाचं दुःख होतं
त्याची कल्पना मुलीच्या बापाखेरीज कोणाच्या बापालाही यायची नाही. तुमचा मोठा फत्तर का असेना, दगड का असेना, धोंडा का घ्यानात, काय सांगा वगैरे सांग. नदीला सासे पाठवताना पर्वताचा सुद्धा पाषाणहृदय फुटला खेरीज राहत नाही. घनश्याम, ही माझी धनदौलत, माझ्या घराचं भूषण, माझ्यासारख्या गरीब बापाची साधी भोळी आणि सुशील मुलगी, तिसा तसा मोठा गुण कोणता असणार? धुंडराजपंत, कन्यादानाच्या उदकाची ही आपण डोळ्याने सुरुवात केली, त्यामुळंच यावेळी आपल्याला मालतीचे गुण दिसत नाहीये. हेच खरं कन्यादानाचं उदक. आपला धर्म वृक्षमनाच्या ऋषीने रचला असल्यामुळं त्यात संसारी लोकांना न पटणारे काही विधी त्यांनी सांगून ठेवले. कन्यादानाच्या उदकाची सांगता बापाच्या डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह वाहत असताना निराळ्या उदकानं करण्याची काय बरं गरज आहे? तसंच या शुष्क वृत्तीच्या धर्मसिंधूंनी प्रियजनाच्या मृत्यूची बातमी ऐकताच सचैल स्नान करण्याची धर्माज्ञा देऊन ठेवली आहे. नाही पण अश्रूंच्या मंगळ स्नानानं ते कार्य आधीच नाही कळू नका बाबा घनश्याम. ते सुतका फितकाचं अमंगळ बोलणं नका काढू यावे, त्याचं काहीही प्रयोजन नाही. नाही पण काका, कन्यादानाचं बोलणं काढण्याचं तरी काय प्रयोजन आहे? मी नाही समजलो. अरे हो, ते तसंच राहिलं म्हणजे मुख्य. बस बस मालती, हे घनश्याम तुला पाहायला आलेले. म्हणजे मालती पाहण्याला एक वस्तू कधीपासून झाली? अरे अरे प्रभा, अशा वेळी फटलेशी बोलणं म्हणजे ते व्यवस्थेशीर नव्हे, ते शिस्तबद्ध नव्हे आणि ते चांगलं नव्हे. शिवाय साजून कुठं दिसतं ते? अशा वेळी आपलं लाघवी बोलणं असावं. ते आपल्या मालतीला पाहायला आलेले आहेत. आपण मग अशी काय म्हणाल बरं? माझ्या कानाला जरा नवीन वाटलं ते. मागणी. मागणी, येस राईट, बरोबर. मागणी, हे आपल्या मालतीला मागणी घालायला आलेले आहेत. काय बरोबर आहे ना घनश्याम? बरोबर काय कपा? अरे 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 प्रभा, अरे काय रे, तुला बोलू नको म्हणून सांगितलं ना. मग हा घनश्याम, आता बोलायला काही हरकत नाही. ही आमची मालती, तुम्हाला काय मागणी घालायची बोला. आमची तुम्हाला अगदी फुल परमिशन आहे. अरे प्रभू, आता आमचा संकोच वाटेल नाही का तुम्हाला? आता जो एकदा कणवासारखा इष्टीला म्हणून जातो तो आपला पाठवण्याच्या वेळी आशीर्वादाला हजर. अरे हो, बरी आठवण झाली. आमच्या अण्णा किर्लुस्कराच्या शाकुंतल खेळातली गंमत. बर. आमचा अण्णा किर्लुस्कर. किर्लुस्कर, मला वाटतं आपण अण्णा पाहिला नसेल ना? त्याच्या आमच्या जन्मापूर्वी ते गेलेले. अरे मग बरोबर, मग कसा बघणार? जवळ पुण्याचा महोत्सव. हा एक एक दंड. ओ हो हो हो, आपण पाहिला नव्हता ना? नाही पाहिला ना. खरोखरीच हा एक एक दंड. ओ हो हो हो, त्यानं तर ऋषीचं सोंग घेतलं म्हणजे साक्षात ऋषी दिसायचा ना तो. हा म्हणजे धाकटा ऋषी व्हायचा. हा ओ हो, अण्णा जबरा मनुष्य. हा म्हणजे शकुंतलेचा बाप नाही. शकुंतलेचा बाप म्हणजे कोण बरं? आपला कण्व, कि ज्याच्या सारखे आता आपण इष्टीला जायला निघाला होता. बरोबर सर. चला का घनश्याम, नादानं जरा बोलणं वाढतं का हो आमचं? छे हसू नका, आम्ही तर आता जातोच, पण तुमच्या भोवतीची ही पोराबाळांची गर्दी कमी करतो. अहो, तुम्हा तरुण मंडळीच्या संसारात म्हातार सगळ्याप्रमाणे पोरकटपणा सुद्धा असून उपयोग नाही. चला भाऊ, इंदू बिंदू सगळे बावालो, चला तुम्ही इथून. आम्ही लग्नाची नवीन इंग्रजी पद्धत काढली बरं का? हो. मग मुलांना बाबा लोक का म्हणायचं नाही? म्हणायचं की नाही? म्हणून अगदी बाबा लोक. चला 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 काका. आमचं कधी? हे बघा बाळांनो,
काहीही चांगलं व्हायचं असलं की वेळ यावी लागते. हा, तुमची वेळ आली की निश्चित चांगलं होईल माझं लक्ष आहे. चल चल, आता जास्त थांबू नका इथे. चल चल. काकांनी हे काय म्हणलं काय कळत नाही. या घनश्यामाच्या माथ्यात हा बूट कुठून निघाला? वा, काय प्रसंग आहे. हा घनश्याम मागणी घालवलेला आहे. हा मनोहर इथंच आहे. मालुताई तर बिचारी चकितच झाली आहे. काय घनश्याम, अजून मागणी घालायला सुरुवात नाही केली तुम्ही? मी आपली वेड्यासारखी पाहते मगासपासून. ही मालतीची मागणी म्हणजे काय आणि तिच्यासाठी घनश्यामच काय आलेत? काय हो घनश्याम, मालतीची मागणी म्हणजे मालती काय भिक्षा आहे, जोगवा आहे का गोग्रास आहे? ताईसाहेब, ताईसाहेब, आपणच माझ्या अशा थट्टा आरंभलीत म्हणजे मी अधिकच बुचकाळ्यात पडणार आहे. हे पहा, आपल्या तुम्हाला तुला शिक्षण मी फार गोंधळून गेलोय. शिष्टाचाराच्या रीतीप्रमाणे आपल्याला मालतीबाई म्हणावं, भावी नात्याच्या कल्पनेनं मालती म्हणावं, काय प्रसंगाच्या चमत्कारिक अपूर्वतेमुळे काहीच म्हणू नये? तसं केलं तर फारच उत्तम होईल. देशमुख, आपली मला यावेळी मदत व्हायला हवी. मालती, वधूवरांच्या वडिलांनी बोलायच्या गोष्टी काळाच्या निर्दयपणामुळं आणि तुझ्या वडिलांच्या मायाळूपणामुळं आज बोलण्याचा प्रसंग माझ्यावर आलाय. ही पाश्चात्य विवाह पद्धती आपल्या इकडं अगदी अपूर्व असल्यामुळं तिकडल्या तरुणींपेक्षाही आपल्या इकडल्या तरुणांना अधिक लाजण्यासारखं झालं त्यात काही नवल नाही. आमच्या सुशिक्षित तरुणांना ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या उत्तेजनानं अमल धीर आला असला तरी प्रथम आपल्याला काय प्रश्न करावा मोठा प्रश्नच आहे. आणि मालतीनंही काय उत्तर द्यावं हाही मोठा प्रश्नच आहे. ताईसाहेब, त्याच्या आपण माझी विनंती विसरलात. मालतीबाई, मला वाटतं आता प्रश्न वाचून उत्तर द्यायला काहीच हरकत नाही. घनश्याम, तुमच्याबद्दल माहिती फारच थोडी सांगितली. हो ना, खरंच. हे सद्गुणांची खाणे सुमारी, मिळकतीची टासणं, वंशवृक्षाच्या फांद्या यांच्याबद्दल बोलला नाहीत कुठलं. तुमचं गोत्र, प्रवर, रास, नाव, जन्म नक्षत्र. थांबा 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 थांबा. जन्म नक्षत्राच्या उपजत जोरावरच नक्षत्रासारख्या मुली मिळवण्याचे दिवस गेले. आता जन्मकाळाच्या ग्रहावरूनच वधूवरांचं भविष्य ठरवण्याऐवजी वधूवरांच्या परस्परांबद्दलच्या ग्रहावरूनच जन्माचं दिव्य भविष्य ठरवण्याचा हा काळ आहे. घनश्याम, ही मागणी घालताना तुम्ही नीटसा विचार केलेला दिसत नाहीये. साहेब, आपण आणि हे देशमुख मला फार निरुत्साही करत आहात. साहेब, आपल्या नोकराचा उपपर्द करणं हे धन्याला शोभत नाही आणि मला वाटतं ते थोडस अप्रासंगिकही आहे. आणि नोकराने धन्याचा उपमर्द करणं हे त्याही पेक्षा अप्रासंगिक नाही का? काय समजू मी या बोलण्याचा अर्थ? तुम्ही आमचे नोकर. मालती माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहे. आज मालतीला मागणी घातलीत, उद्या माझ्याशी लग्न करायला तयार व्हाल? वेळ तर नाही ना लागलं तुम्हाला? जा, मालतीच्या लग्नाच्या वेळेला तुम्हाला हजर राहावं लागेल. पण ते नवरदेव म्हणून नव्हे तर लग्नाच्या सामानाची यादी करण्याकरता. ताईसाहेब, आपण जरा जास्त बोलतात. मनोहर पंत, आपण मगापासून बोलत नाही. उद्या बाबासाहेबांच्या कानापर्यंत हे बोलणं गेलं तर मी आपल्याला साक्षीला म्हणून बोलावे. ताईसाहेब, आपण आणि हे देशमुख एकमेकांशी सलगीनं वागताना या गोष्टीचा पुरता विचार करत असाल नाही? लहान तोंडी फार मोठा खास घेतलात. दुसऱ्याच्या उठाठेवी तुम्हाला कशाला हव्यात? माझ्या उठाठेवी दुसऱ्यांना हव्यात म्हणून? ताईसाहेब माफ करा, आपल्या वडिलांच्या तीजवर कचेरीत मी आपला नोकर आहे. पण जगाच्या उघड्या मैदान त्याच्या आपण माझ्यातला दोष नाही कुठे सांगितला? फार सोपा प्रश्न विचारलात. हो, तुमच्या सद्गुणाबद्दल विचारला असतात तर माझं तोंडच बंद झालं असतं. पहिला दोष पहिल्या प्रतीचं दारिद्र्य, दुसरा दोष तुम्हाला दुसरं कुणी नाही.
आकडेवारी हवी कशाला शिक्षणाच्या नावानं पूज्य आई बापांचा ठाव ना ठिकाण ते देशमुख आई बाप नाही हा दोष तर खराच नाही पण तुमचा सुद्धा हा दोष आहेच पण तुमची कर्तबगारी अचूक तुम्ही आई बाप मिळवून त्यांच्या सहाय्याने शिक्षण सुद्धा मिळवलं माझ्यात ही कर्तबगारी नाही मी आपला एकलकोंड्यासारखा मार्ग कापीत सुटतो देशमुख शाळू पोपटपंचीच्या भरात नादानपणानं आपण काय बडबडता त्याची आपल्याला कल्पना आहे दाईसाहेब आपण आपल्या दृष्टीनं मालतीला उपदेश करतात आपण श्रीमंत आहात परक्यांच्या आश्रय वाढलेल्या या देशमुखांना आपण पती अनाथानं अजन्म सांभाळू शकाल पण गरीब बिचाऱ्या मालतीच्या बापाला हा असा घरबैठा घर जावे कसा परवडे आपल्या वडिलांच्या गजांत लक्ष्मीला हा पांढरा सायांचा हत्ती चांगला शोभून दिसेल सर्पासारखे उलटून तुम्ही असे विष ओकू लागलात तर तुमचे दात पाडून तुम्हाला निर्विष करायला मला वेळ लागायचा नाही काय म्हणाल ते थोडा आहे पण मानवी सर्पाचे दात पाडले म्हणजेच तो दंश धरतो एवढं मात्र विसरू नका अमर यात मनुष्या तुझ्या कर्तबगारीची कल्पना फार बेसुमार आहे घनश्याम तुम्ही उद्दाम आहात हे मला पुरतेपणी ठाऊक आहे बरं झालं तुम्ही मला मागणी नाही घातली अरे असं असून आपण उत्तर देत आहात मालती तुझ्याकडून उत्तराच्या कृपादृष्टीची मी अपेक्षा करू का पुन्हा मीच उत्तर देईन मालती माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहे मी सुखी व्हावा अशी जशी माझी इच्छा आहे तसं मालतीनं सुखी व्हावं अशी माझी इच्छा आहे मालतीचा बाप गरीब आहे म्हणून मागणी करण्याचं धाडस करू नका मालती आणि लतिका यांना निराळे विशेषण लागतच नाहीत ताई उगा शब्दाला शब्द किती वाढवतेस घनश्याम तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला विचारानं द्यायला हवं हे खरं आहे पण कधी कधी असे प्रश्न मनापुढे उभे राहण्याआधीच त्याची उत्तरही सापडलेली असतात नाही पण आपलं हे उत्तर अमर संदिग्धच नाही आहे का आपण पुरुष असून प्रश्न अडखळत विचारलात मग कुमारिकेच्या बोलण्यात आपण संदिग्धता हा गुण समजणार नाही का हे पहा हृदय ही एकच वस्तू जगातल्या सर्व सुखांची हेतूभूत आहे आणि ही एकच वस्तू अशी आहे की जी मागून मिळत नाही देऊन देता येत नाही पुष्कळ वेळा तर हृदय दिल्यावर किंवा मिळाल्यानंतर कळतं बरं आपल्या त्या भाग्यशाली कृपा विषयाचं नाव मला कळेल का मला वाटतं मी आपल्या प्रश्नांना दिलं हे एवढं उत्तर पुरे झालं आपलं हे उत्तर कायमच आहे ना ऐकणाऱ्याला अप्रिय उत्तर देणं हे आनंदाचं काम आहे असं का आपल्याला वाटतं मालतीबाई माझ्या मागणीचा अनादर होईल अशी मला कल्पना नव्हती आणि आपण मला मागणी घालाल असं मलाही वाटलं नव्हतं मी लतिकाताईसारखं कठीण कधीच बोलत नाही पण मला या विषयाचा तिच्यापेक्षाही जास्त कंटाळा आलाय मालतीबाई माझ्या जीवितातील अत्यंत महत्वाची आशा आपल्याला केवळ कंटाळवाणी वाटली माझ्या जीवितांच्या आशेच्या दृष्टीनं माझ्या सौजन्यामुळं आपण मला विशेष त्रास देत आहात असं नाही का आपल्याला वाटत घनश्याम मला वाटतं तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नाचं पाहिजे तितकं उत्तर तुम्हाला मिळालंय हा आता ते अनुकूल नाही याबद्दल तुम्हाला विषाद वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण प्रतिकूल उत्तराची उगीच ओढाताण केल्यानं त्याला अनुकूल स्वरूप कसं येणार खरंय मालतीबाई मी आपला निरोप घेतो तिनं तुम्हाला मगाशीच निरोप दिलाय आपल्या साऱ्यांना माझ्या करता फार कष्ट पडले मालतीबाई आपला संसार सुखाचा व्हावा एवढीच त्या परमेश्वराच्या पायाशी माझी प्रार्थना आहे छे मालूताई किती जड तोंडाची आहेस ग तू एका शब्दाला काही तुला ही पीडा टाळता आली नाही प्रभाकर मनोहर दादाला कदाचित आवडलं असेल पण मालूताईची बोलण्याची रीत तुम्हाला आवडली का मुळीच नाही मला सुद्धा आवडली नाही कारण का विचारा की आपल्या मनात असेल नसेल ते बोलून दाखवणं हेच मनुष्याचं पहिलं कर्तव्य कर्म असतं
या तुमच्या स्पष्ट बोलण्याच्या कर्तव्य कर्मामुळे तुम्हा दोघात अशी नेहमी कटकट चाललेली असते. मनोहरा, तुझ्या अंगी दाक्षिण्य सुतराम नाही. अरे, सुंदर स्त्रियांच्या सिद्धांताला त्यांच्या सौंदर्याच जास्त सहाय्य असत. म्हणजे मी विचार केल्या वाचून बोलते वाटत. ऐक मालूताई, ती काय ऐकणार, ती बोलल्या वाचून विचार करते. एकंदरीत माझं म्हणणं काही खोटं नाही. त्या वेळेला वळसे वेलांट्या नकोत. म्हणजे माझं म्हणणं खोटं असतं खरं ना? खरं ना? खरं ना? हो हो. म्हणजे लपाछप करू नका, लपाछप करू नका, लपाछपी करू नका. म्हणजे माझी जी मतं आहे ती आहेतच, अगदी तुझ्यासाठी सुद्धा माझ्या मतात मी केसभर फेरफार करणार नाही. होय ना, अगदी माझ्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या मतात केसभर फेरफार करा. तुझ्यासारखी मतं फिरवायला मला तुझ्याकडून थोडा थिल्लरपणा शिकला पाहिजे. माझ्याकडून थिल्लरपणा? हो हो. तुम्ही म्हणजे थिल्लरपणाचे मूर्तिमंत अवतार आहात. मी थिल्लरपणाचा मूर्तिमंत अवतार? मी थिल्लरपणाचा मूर्ती अवतार ना? ठीक आहे लतिके, तुझ्या संतपणाची, तुझ्या गंभीरपणाची मला काडी मात्रही गरज नाही. पश्चाताप करण्यासाठी काय सद्गुणांची पुतळी लागून गेली? विवाह मांगल्याची मंगल मूर्ती? मोर्या, मोर्या म्हणे तोंड सुद्धा बघू नये तुमचं. काय त्रास आहे बा, मी जसं काही हिला तोंड दाखवल्यानंतर मला तोंड दाखवायला जागाच उरणार नाही. आता तोंड दाखवलं तर तोंड बघणार नाही. सांग रे दादा त्यांना. अरे पण मगाचे गुलाब कमळ सगळी कोमेजली वाटते. अरे तिला रागावताना पाहून तुझी त्रेधा उडून तिला पूर्णपणे शरण जाशील. अरे बाजारातून चार पैशाचा फुलाचा पुढा आणला 52 गुलाब आणि 56 कमळे येतात. लतिके, या पुढे माझं तोंड तुला कधी दाखवणार नाही, हीच माझी प्रतिज्ञा. चल ताई, तू चल पाहू. ऐकलंस ना बोलण्याचा प्रकार? अगं म्हटलंय ते काही खोटं नाहीये. कठीण 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 किती, कठीण 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 किती, कठीण 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 किती, कठीण 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 किती, पुरुष हृदय बाई, कठीण 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 किती, पुरुष हृदय बाई, स्त्री जाती प्रतिसटता, स्त्री जाती प्रतिसटता, अंत कळत नाही, अंत कळत नाही, कठीण 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 किती, कठीण 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 किती. लपता कशाला आता? नाही इथं समोर या ना. अरे तुला माहित नाही माहित आहे का, तुझं लक्ष होतं का तिकडे कुठे? नाही, जाताना तिनं किंचित हसल्यासारखं केलं. ते अगदी मनापासून होतं की आपलं असंच काहीतरी होतं. मी खरं सांगू, माझं तिच्याकडे लक्ष होत. हा हा, बरोबर, तुझं लक्ष असेल मालतीकडे. म्हणजे बरोबर आहे, म्हणजे आपलं जिथे पाहिजे तिथेच लक्ष. बरोबर आहे. चला सांगतो तुला.
पाप धृतराष्ट्रासारखं आंधळ आहे आणि 100 पुत्रांना जन्म देणार आहे. धृतराष्ट्रानं उभ्या आयुष्यात ही कमाई फक्त एकदाच केली, पण पाप मात्र प्रत्येक पळाला आपल्या पिलांच्या प्रसव वेदना भोगीत असतं. भागीदाराला बुडवण्यासाठी तयार केलेले खोटे दस्तऐवज इंद्रायणीच्या डोहात बुडवले तरी तुकारामाच्या गाथेप्रमाणे ते परमेश्वर पुन्हा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मी जर श्रीकृष्णाच्या आमदानीत जन्मलो असतो तर हे सारे खोटे दस्तऐवज यमुनेच्या डोहातल्या कालियाच्या तोंडात कोंबून ठेवले असते. माझ्या भागीदारानं स्वतःही पेक्षा मूर्ख असा आपला मुलगाच पाठवून दिलाय म्हणून बरं झालं. मोरेश्वराला फसवणं तसं काही कठीण नाही, पण अशानं कायमची काळजी दूर होत नाही ते नाहीच. छे, कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी माझा विचारच बरोबर ठरतो. लतिका मोरेश्वराला दिल्याखेरीत गत्यंतरच नाही. पेढीवरल्या भागीदारीत केलेले लपंडाव दडविण्यासाठी माझ्या भागीदाराच्या संसारात भागीदारी सुरू केल्याखेरीत आता भागायचं नाही. आणि तसं पाहिलं तर लतिकेचं तरी काय नुकसान होणार आहे त्यात? पुढं पैसा मिळवण्याजोग्या तरतरीत बुद्धिवंताला पोरगी दिली काय, किंवा एखाद्या गर्भश्रीमंत गाढवाच्या गळ्यात बांधली काय? परिणाम दोनचा सारखाच. या घनश्याम, घनश्याम, कोणी काहीही म्हणो, पण लतिका मोरेश्वराला देणं मोठं कल्याणपद वाटतं बुवा. हा इरशाल थेरडा आज असा आडवाटेनं का निघालाय? बर तसं म्हटलं तर हा काही चालणाऱ्यापैकी नव्हे. याच्या मनाचा ठाव काढण्यासाठी याच्या पोटात शिरण्याचा मार्गच सापडत नाहीये. तुम्ही जरा भुसकळ्यात पडलात. तरुणांच्या तरतरीत बुद्धीला एखाद्या गोष्टीचा पोक्त विचार करता येत नाही हे असं एखाद्या वेळी प्रत्ययाला येतं. देऊ का तुम्हाला हा विषय नीट समजावून? नाही नाही, मला वाटतं माझ्यापेक्षा या ज्ञानाची लतिकाताईंनाच जास्त गरज आहे. घनश्याम, पोर वयात आपण बरीच कमाई करून ठेवलेली दिसते. भाविक अजागाळांपेक्षा तुमच्यासारखी पाजी मनाची माणसंच मला फार आवडतात. अरे म्हणजे उद्या तुमची नोकरी सोडायचा प्रसंग आला तर आता लायकीचा दाखला मागायची सोय चुकली नाही बोळी. ते राहू द्यावं तुर्त. मी तुम्हाला लतिकेला बोलवायला सांगितलं होतं ना? हो, आलीच ना मंडळी, येतातच. हे काय, तुला पटत नाही ते? या या या, बसा असे सगळे ओळीनं. मोरेश्वर, बसा असे लतिकेसमोर. इथं कुठं? उठा उठा, मला समोर बसायला सांगितलं. समोर बसायला सांगितलं, तिकडे बसा. कुठे? तिकडे तिकडे. तिथे? हा बसा तिकडे. हा चल बसा. लतिके, तू लाजरी नाहीस कुठं? बाबा, मला तुमची लाज वाटते. हे काय मांडलंय तुम्ही हे सगळं? या या प्रभाकर, बसा. लतिके, प्रीती विवाह हिंदू समाजाला अनिष्ट आहे. मोरेश्वराचं आणि तुझं लग्न लागलं म्हणजे आपल्या दोन्ही घराण्यांचे संबंध पूर्वापार कायम राहून लौकिक वाढणार आहे. निदान लौकिक कायम तरी राहील. मी किती दूरदृष्टीने विचार करतो याची तुला कल्पना नाही. तुला हे लग्न का आवडत नाही हेच मला कळत नाही. काका, मी सांगते त्याचं कारण. लग्नाला प्रीतीची जरुरी असते खरं ना? भलतच. लग्नाला एक बोल, मंडप, वाजंत्री, एक भटजी आणि एक नवरा इतकी सामग्री असते म्हणजे बस झालं. प्रीती हे काय खूळ आहे तेच मुळे मला कळत नाही. बाबा, प्रीती हा एक नेत्ररोग आहे. म्हणजे त्याने काही डोळे येतात का? छे छे, प्रीतीनं डोळे जातात. मग छान, ही आंधळ्याची माळ या मोरेश्वराच्या गळ्यात बांधली म्हणजे झालं. वेडेपुरी तरीच तुला या मोरेश्वराच्या घरचं जड जवाहीर दिसत नाही. बाबा, या रत्नासारखं जड जवाहीर मला नकोय. ही धोंड माझ्या गळ्यात बांधून संसाराच्या समुद्रात मला लोटून देण्याचा तुम्हाला काय हो अधिकार? माझा अधिकार विचारतेस? लतिके, अगं मी तुला जन्म दिलाय. हो बाबा, आई बापांना मुलांना जन्म देता येतो, त्यांना मरण देता येत नाही. ऐकलंस ना मनोहरा, दगडाचे हे नमुने नीट लक्षात ठेव. तुम्ही आपलं तोंड दाखवणार नव्हतात ना? मग का तोंड घातलं त्या विषयात? माझ्या बाबांना असं कठीण शब्द बोललेलं मला मुळीच खपायचं नाही, सांगून ठेवते. बरोबर आहे, तुझ्या बापाच्या हलक्या प्रकृतीच्या पचनी पडतील असे पथ्याचे शब्द आणू कुठून मी? पण हा धोंडा तुझ्या माथ्यावर दिलाय कोणी? मग 3.5 हात देहाचा तुझा बाप म्हणून तुला विचारतो. या घरी तुला दिली तर तुझं काय नुकसान होणार आहे?
चांगली धनदौलत आहे, जमीन जमलंय, मोठं तोरणं घर आहे, घरापाठीमाग बाग आहे, बागेत मोठी विहीर आहे. आमची एक मोटर गाडी आहे, त्यातून आम्ही रोज समुद्रावर फिरायला जातो. ती ओरत ती कशी माहिती आहे का? पपा पम पम पपा पम पम पिपिक पिपिक इकडे इकडे समुद्रावर. उद्या 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 बसा बसा पपा उद्या पिप. हा मग त्या घरी दिली तर त्या घरापेक्षा त्या विहिरीचाच मला जास्त उपयोग होईल, चटकन जीव द्यायला. अगं पण असा वैताग करायचं कारणच काय? काका असं रागवू नका. हल्लीच्या सुशिक्षित मुलींना इतर गोष्टीपेक्षा शिक्षणाचं जास्त महत्व वाटलं तर तो दोष आहे का? आपली लतिका तर इतकी शिकलेली आणि हे. हा हा मालूताई चुकतेस तू. अगं या मोरेश्वराचं सुद्धा शिक्षणाशी बराच जवळचा संबंध आहे. याच्या दाट परिचयाचा एक विद्यार्थी प्रवेश परीक्षेच्या वर्गात आहे ना. त्यांनी प्रवेश केला, आता आम्ही करणार. ही अशी विदुषी आहे? हे असे विदूषक आहेत. वाह लतिके फारच मर्यादशीर मुलगी तू. हो ना, वडिलांनी निवडलेला नवरा तसा वयोवृद्ध असता तर वडिलांचा इतकाच पूज्य मानला असता. मला नाही वाटत विद्या नसली म्हणजे मनुष्य लग्नाला नालायक होतो असं. शिकलेल्या मुलाला जर न शिकलेली मुलगी चालते तर शिकलेल्या मुलीला न शिकलेला मुलगा तरी का चालू नये? नवरा बायकोच्या जोडीत एक कोणतरी शिकले असं म्हणजे झालं. क्वाईट राईट अँड ओरिजिनल लतिके. इट इज सेन्स. प्ले शट अप युअर नॉनसेन्स, इट इज ब्रुटल. ते कसं काय? यू हार्टलेस सर्पंट. आता जास्त बोलाल ना तर तुमच्या पायाशी मी डोकं फोडून घेईन. माझे बाबा माझ्या जन्माचे धनी आहेत, माझ्या बद्दलची उठाठेव करायचं तुम्हाला काय कारण? शाबास रतिके, हा खरा कन्या धर्म. आणि मोरेश्वराच्या गळ्यात मला बांधणारा आपला पितृधर्म वाटत. बाबा माझ्या अमर्यादपणाची मला क्षमा करा, पण या विषयाची जर इथं वाटाघाट चालवलीत ना तर मी इथल्या इथे जीव देईन. बाप आहात की कसा महात? फाजील लाड केल्याने तुला शिक्षण दिले त्याचे परिणाम काय? मनोहरा तू काही या लोकांसारखा उच्चुंकल नाहीस. तुला माझं करणं वाघ वाटत का? काका माझ्या मौलाला आपण संमती किंवा विनयाच्या अतिशयाला ज्ञानाचा कमीपणा समजत असाल तर थोडासा गैरसमज होतोय. काय एकाचड एक कार्टी निपजली आहे. तुमच्या शिक्षणामुळे मला मात्र एवढं ज्ञान झालंय की झाली सगळी चूक झाली. आजपासून शिक्षणाला सोड चिठ्ठी. घरात हा तरुणांचा तांडा जमवायचा नाही. ही प्रेमाची पाचकळ मराठी पुस्तकं बंद. फक्त धर्म पुस्तकांचा अभ्यास. बस फक्त शनिमात्र वाचायचा. त्यामुळे तरी साडेसाती टळेल का? काही सांगता येत नाही. घनश्याम या उर्मट पोरीचा सगळ्या जगाशी संबंध तोडला पाहिजे. मराठी भाषा म्हणून ज्याला ज्याला येत असेल त्याला त्याला आपलं घर वर्ज. मी थट्टेनं सांगत नाही किंवा माथेफिरूपणानेही सांगत नाही. आचारी पाणक्या सुद्धा मराठी बोलणारा असता का म्हणे? द्या सर्वांना रजा. परदेश आणा, कानडे आणा, त्या एखादा हिब्रू आणा, पण ही मराठी माणसं घरात नकोत. नतिके ही आज्ञा मोडली सर चालायचं नाही. प्रभाकर चला निघा सगळी मंडळी आपापल्या घरी. बाबा मरावे आणि तुमच्या पोटी जन्माला यावे किंवा मरावं आणि भूत होऊन यांच्या मानगुटीवर बसावं. मी पण पापा पीप चला चला चला. ओ ओ ओ तिकडे तिकडे कुठे? पण आपली ही आज्ञा आम्ही चमत्कारिकच नाही आहे का? हजार हेतू आहेत त्या आज्ञेमध्ये घनश्याम. घरात कोणी वडील माणूस नाही म्हणून हा पोरखे चाललाय. या लतिकेची आई वारल्यापासून जे नुकसान झालंय ते काही भरून येत नाही. बघा लोक चंचल म्हणतील मला, पण या विचारानं अलीकडे मला झोप येण्याशी झाली हो. या म्हाताऱ्याचं खरं स्वरूप आत्ता माझ्या लक्षात येत आहे. हेच ते घनश्यामाचं पत्र. प्रिय चित्र चित्र प्रिय मित्र महेश्वर यास
माझ्या नावापुढे एक अक्षर लागत असेल तर शपथ. या घनश्यामाचं अक्षर लहानपणी इतकं वेडबाकडं राहिलं की माझं वाचण्याचं ज्ञानच लहानपणी इतकं वेडबाकडं राहिलं कुणास ठाऊक. तरी बाबांनी नेहमी म्हणावं, बाळा महेशवाला, चार अक्षरांनी हात धड झाला नाही तर पुढं दोहोचे चारात होणं मोठं कठीण आहे. म्हाताऱ्याची बत्तीशी पुरेपूर वटली. पण आता मेलेल्या म्हाताऱ्यावर दातोट खात बसण्यापेक्षा चार घरी दाताच्या कण्या करून आपल्या टाळक्यावर एकदा अक्षता उधळून घेतल्या पाहिजेत. काय मौज आहे, आमच्या गावात आम्हाला कुठे स्थळच मिळेना. या घनश्यामाच्या तरी खटपटीला यश येऊ म्हणजे झालं. आहे मनुष्य तसा खटपट्या लटपट्या आहे, देईल कुठे तरी जुळवून लग्नाचं. काय मौज आहे, एवढं चांगलं घर आहे, दार आहे, जवळ पत्रिका आहे बॅगेत, पण लग्नाला अजून ठिकाण नाही. परमेश्वरा, मनुष्य प्राण्यात सुद्धा पाखरांप्रमाणे प्रेमाच्या उपजत जोड्या काबर निर्माण केल्या कोण? घनश्याम तू? वा शाबास मित्रा, पत्रात वेळ लिहिलीस एक आणि येतोय सत्ता. तू केव्हा आलास मित्रा? घनश्यामा, विरहिणी वाचून झुरणारा एखादा विरही, कारणा वाचून शोक करणारा कमनशिबी, लग्ना वाचून विधूर झालेला तरुण हतभागी तू कधी पाहिलायस का? नाही रे बा, नाही. तसा प्रणय पुरुष सांप्रत तुझ्या पुढे उभा आहे. त्या प्रणय पुरुषाचं नाव महेश्वर. दोस्त, मी विराहानं अगदी व्याकुळ झालोय रे. ही विराहावस्था मोठी कठीण आहे बरं. हा अरे, ही विराहावस्था म्हणजे तिन्ही काळांचा कडू काढाच आहे म्हणेनास. अरे, ह्यात उन्हाळ्याप्रमाणे प्रचंड ताप आहे, हिवाळ्याप्रमाणे लांब रात्री आहेत, पावसाळ्याप्रमाणे अखंड धारा आहेत. इंग्रजी राज्यात जसा सूर्य कधी मावळत नाही, तसा मदनाच्या राज्यात चंद्र कधी मावळत नाही. आणि तो मुखचंद्र समोर असला तरी भोवतालचा अंधकार काही नष्ट होत नाही. अरे, या कविजनाने भरमसाठ गोंधळ घालून ठेवलाय. पण काय महेश्वर, अरे तुझं लग्न झालं नाही म्हणतोस, मग ही विराहावस्था कुठून उत्पन्न झाली? अरे चुकलेल्या तरुणा. अरे काय रे, विराहावस्था ही सहा प्रकारची असते. हा, एक, अजिबात बायको मेल्यामुळे उत्पन्न होणारा विरह म्हणजे चिरविरह. हा म्हणजे सगळ्या विरहांचा मोगल बादशाह. याच्या जुलमापुढे मोगलाई म्हणजे काहीच नाही. घरातल्या घरात बायको आजारी पडल्यामुळे जो विरह भोगावा लागतो तो प्रत्यक्ष विरह. आता बायको माहेरी गेल्यामुळे जो विरह भोगावा लागतो तो परोक्ष विरह. म्हणजे किती झाले? चिरविरह, प्रत्यक्ष विरह, परोक्ष विरह, तीन झाले. घरातल्या घरात तंटा बखेडा होऊन बायकोनं आबोला धरला म्हणजे जो विरह भोगावा लागतो तो वाङ्मय विरह. बर, आता बायको जराशी नजरेआड झाली, जराशी नजरेआड झाली म्हणजे जो विरह भोगावा लागतो तो क्षणिक विरह. आणि अजिबात लग्न झालं नाही म्हणून बायकोच नाही म्हणून जो विरह भोगावा लागतो तो प्रारंभ विरह. मित्रा, ही विरहाची नावनिशाणी मी तुला उलट्या अनुक्रमानं सांगितली, एवढं लक्षात ठेव म्हणजे झालं. मित्रा, सध्या मी पहिल्या म्हणजे प्रारंभ विरहाची अवस्था भोगतोय बरं. अरे, विरहाची अवस्था कोणतीही असो, तळमळणाऱ्या जीवाला काम मात्र एकच असतं. विराहाच्या भयान अंधकारात एकट्यानं बसायचं आणि आपल्या प्रियेच्या मुखचंद्राचं चिंतन करायचं. काय रे महेश्वर, लग्नापूर्वीच्या या विराहावस्थेच्या काळात प्रियेचा मुखचंद्र कधीच पाहायला न मिळाल्यामुळं चिंतनाच्या थोडीशी गैरसोय होत असेल नाही? अरे काव्य प्रदेशातल्या नवख्या मुसाफरा. अरे काय रे, अरे कवींच्या कृपादृष्टीमुळे तशी गैरसोय कधीच उद्भवत नाही. कवींच्या कर्तबगारीमुळे प्रणयाच्या सृष्टीतल्या सर्व सुंदरींची तोंड एक जात चंद्राच्या वळणाची तरी असतात किंवा कायम कमळ छापाची असतात. त्यामुळे ठोकळ मानानं चेहरा पुढे उभा करायला कोणतीही हरकत पडत नाही. मित्रा, मित्रा, ही मुखचंद्राची पीडा दूर करण्याकरता मी तुझ्या तोंडाकडे मोठ्या आशेनं पाहतोय रे. अरे मित्रा, मित्रा, अरे या संकटात मला हात दे आणि एखाद्या सुंदर तरुणीचा हात माझ्या हातात दे. होय रे, होय रे, होय रे. पण काय रे, त्या तरुणीची रूपरेखा कशी काय असावी या संबंधी तुमच्या काही अटी ठरलेल्या आहेत का?
अरे आता अटी नव्यानं काय ठरवायच्या? काव्यसृष्टीतले कायदे कानून पार पूर्वीच ठरून गेलेले आहेत. मी तुला सांगितलं नाही का काव्य सुंदरी नेहमी एकरूपच असते? नाही, पण अशी काव्यातली नायिका मिळण्यासाठी काव्यातल्या नायकाप्रमाणे धाडसळ करावी लागतील. त्याला विचारू तयारी? अरे या जगातल्या जगात काय वाटेल ते धाडस करायला सांग. म्हणजे मी मला माझा एकच वीक पॉइंट आहे. काय रे? अरे स्मशानात जायचं नाव काढलंच की अगदी प्राणसंकट वाटतं बघ. जीव गेला तरी मी एकटा म्हणून स्मशानात जाणार नाही. नको. अरे स्मशानात पाऊल टाकलं की माझा मुर्दा झालाच म्हणून समज. तेव्हा एवढी ही एक गोष्ट सोड आणि या जित्या जगात काय वाटेल ते धाडस करायला सांग. नाही पण समज समज ते एखादं सामाजिक पातक असलं, फसगत झाली आणि तुरुंगात नेऊन ढकलण्याजोगं असलं तर त्याला तुझी तयारी? मित्रा मी आता विरहावस्थेचा मलूलपणा टाकून देऊन जरा बोलतो. बोला ना, बोला बोला. मला सांग प्रेमात कसला आलंय रे पातक? नाही. अरे प्रेम सदा सर्व काळ पवित्र असत. प्रेमाचा बंदिवान केव्हाही तुरुंगात जायला तयार असतो. वा वा. आणि पातकाविषयी म्हणशील तर प्रणय पुरुषांनी कोणती पातक करायचं शिल्लक ठेवलंय? अरे नुसत्या दशकुमारातल्या 10 नायकांची पाप निस्तरण्यासाठी परमेश्वराचे 10 अवतार अपुरे पडतील. सांग सांग. अरे काय करू सांग? मकरंदाप्रमाणे वेषांतर करू, शर्विलकाप्रमाणे चोरी करू, दुष्यंताप्रमाणे मृग बालकांचा खाटीक बनू की बागेत बसून भुंगे माशा मारू? मालतीसाठी माधव स्मशानात गेला. नाही हे तेवढी एक गोष्ट सोडून काय वाटेल ते सांग. ठीक आहे, मी सांगितलेल्या धर्तीचीच काम मी तुझ्यावर सोपवणार आहे. मात्र यापैकी एक अक्षर कुठं बाहेर फुटता कामा नये. दे मला असं वचन. अरे हे घे वचन. त्या भावी प्रणयिनीच्या गळ्याची शपथ घेऊन तुला सांगतो, तू सांगशील त्यापैकी एक अक्षर कुठे बाहेर फुटणार नाही. बरं आता आपल्याला काय काय करावं लागेल तेवढं सांग. शर्वी लकाप्रमाणे चोरी करावी लागेल, मकरंदाप्रमाणे नाटकी वेषांतर करावं लागेल, आधुनिक नाटककाराप्रमाणे भाषांतर करावे लागतील. एवढंच काय, डोळे असून आंधळ्यासारखं वावरावं लागेल. याला एक तयारी? हा. अरे प्रेम आंधळ असतं ही गोष्ट जगजाहीर आहे. तू सांगशील ती प्रत्येक गोष्ट करायला मी तयार. ठीक आहे, माझ्या बेताल जर तुझ्या अनुकूलता असेल तर तो घडवून आणण्यासाठी या पुढे तू आणि मी खऱ्या स्वरूपात कोणालाही दिसून उपयोग नाही. हा माझा पत्ता घे, या ठिकाणी जाऊन आपल्या राहण्या बसण्याची सोय कर. मात्र यापैकी एक अक्षर कुठं बडबालास तर तसा चतुर्भुज होण्याऐवजी असा चतुर्भुज पक्क लक्षात ठेव. त्याची तू काळजीच सोड. आपल्याला पुढे काय करावं लागणार आहे एकदा नीट प्लॅन मी ठरवून टाकतो. थोडक्यात असं का म्हणेनास की आपल्या या कपट नाटकाचा तू जरा प्लॉटिंग रचतोयस म्हणून. पण मित्रा फार वेळ घालवू नको. नाही, मी विरहानं किती व्याकुळ झालोय तुला ठाऊक आहे. नाही, तुझ्या आवडत्या भाषेतच बोलायचं ना तर आता पुढल्याच प्रवेशापासून ऍक्शनला सुरुवात आहे. कुठल्याही नाटकातला हिरो आणि विलन आजपर्यंत इतक्या सलोख्यानं कधीच वागले नसतील. या मूर्खाला हे कळत नाही, या कपट नाटकात चांगला उपयोग करून घेण्यासाठी मी या विनोदी पात्राची योजना केली आहे. याच्या म्हणण्याप्रमाणे एक गोष्ट मात्र खरी आहे, हा घनश्याम या नाटकातला विलन आहे. मी असा दुष्ट का होऊ नये? नाटकातल्या नीच पात्राच्या धूर्त बुद्धिमत्तेनं मी आपले बेत का रचित बसू नये? नतिके तूही सुखी व्हायला पाहिजेस आणि मालती सुखी व्हायला पाहिजे, नाही का? उद्या तुम्ही माझ्याशी लग्न कराल. कालपर्यंत दुर्मिळपणामुळे मला मालती मिळवण्याजोग्य वाटत होती, पण ज्ञानेश्वराच्या उर्मट पोरींत माझं मानी मन आज आपल्याकडे खेचून घेतलंय. आणि असं मला खेचून घेतल्यावर माझ्या मगरमिठीतून अजून मी कुणाची सुटका होऊ दिलेली नाही. लतिकेसाठी मालती
आणि मालतीसाठी धुंडीराज अशी दावण आता मला बांधावी लागणार आहे. मालतीला उचलताना धुंडीराजाचं प्रेमळ मन दुखावलं तर त्याला जगाची जन्मकुंडली जबाबदार आहे. कळी कुस्करताना गुलाब दुखवला तर त्याला मी काय करू. या आटोपशीर जगात संसाराच्या सुखाची रचनाच अशी काही चमत्कारिक आहे की कधी कधी लग्नाच्या मांडवाच्या आरास साजरी करण्यासाठी एखाद्या जित्या जीवाची चिता भडकवावी लागते. काही नाही म्हंटल तरी गाडी सुटायला अजून 2 कलाक अवकाश आहे. तो गाडी सापडावी असा अंदाज वाटतोय बा. पण कोणी नेम सांगावा गाडी आपली निघून तर गेली नसेल. पण नाही, मी यायच्या आधी गेली ती 12 आणि आता येईल ही ती 12. अहो पारेकरी बाबा तिहीची गाडी गेली नाही ना. बाकी आत्ताशा 1 झालाय म्हणा. तिहीची गाडी हा गेली की हा गेली. तिहीची गाडी गेली गेली. आणखी केव्हा? 12. तिहीची गाडी 12 गेली. हा आणि 12 ती आता येईल ना बघा 3 बाबा. हा जरा जपून राहा. का बाबा? नाही म्हणलं इथं चोरा चिरट्याचं लय भय आहे. बरं जपून राहा. मी ड्युटीवर आहे. काय माणूस आहे जो तो आपल्याच ह्याच्यात. बाकी अशा या मुसाफर खाण्यात ही असलीच माणसं पाहिजेत. काय मुसाफर खाना? गटकेच्या वस्तीसाठी आलेल्या माणूस प्राण्यानं या चांगल्या जगात किती घाण करून ठेवली आहे याचं आटोपशीर स्वरूप या मुसाफर खाण्यात पाहायला मिळत. जाऊ द्या, आपण कशाला कुणाबद्दल वाईट बोला. गाडी सुटायला अवकाश आहे तोपर्यंत हातपाय आवरून मुकाट्यानं पडावं झालं. कलासनाथ अरे पण हो झोप तर नाही ना लागायची. म्हणजे मात्र गाडी अंगावरून गेली तरी सुद्धा करायचं नाही. या बारक्या घड्याळांना गजर असायला पाहिजे होता. बाकी आपल्या स्टेशनावरची घंटा म्हणजे काय गजघंटा असती. पडूयात जरा पाऊ तर कर. काय गंमत होते कैलास नात. महेश विसरू नकोस, नाव मोरेश्वर. आजीच्या वेळची आठवण द्यायची. आजीच्या वेळची? हा हा म्हातारा इथे पडलाय. तो पहारेकरी तिकडे पेंगायला लागलाय. तू इथून गेलास म्हणजे त्या मोरेश्वरला इथं पाठवून दे. पण तू काही खऱ्या पोलिसासारखा दिसत नाही. तू त्यात पागलेस की काय? अरे मी ज्या खऱ्या पोलिसासारखा दिसायला लागलो त्या खोट्या पोलिसांना या म्हाताऱ्याला पकडण्याऐवजी खरा पोलीस मलाच पकडेल ना. अरे हो. बाकी तशीच वेळ आली तर परजिल्ह्यातली केस आहे म्हणून सांगू म्हणा. बरं ते खोटे दागिने आहेत ना? लुक हियर, खोटे दागिने, खोटा पोलीस, खोट काम. घनश्याम या जगात प्रेम आधी काम नंतर प्रेम. बघ वेळ मिळाल तर. झाली झोप आता करा देवसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्श. ओ हो हो हो. कोण काका? काका तुम्ही? तुम्ही इकडे कोण इकडे? हा कोण? अरे पंचायत
जरा गाडीने जायचंय. या ना बसा, या बसा. अहो अहो नाही तिकडे नाही, इकडे वरती बस, इकडे बस. बरं झालं बाबा भेटला. कोणी ओळखीचं भेटला खरीच बघा, वेळच जात नाही. काका तुम्ही मला एकदम अहोज अहो म्हणायला लागलात, म्हणजे फार वर्षांनी आपली भेट झाली म्हणून की काय? फार वर्षाची ओळख आहे म्हणतोय आणि बऱ्याच सर्गीतलाही दिसतोय. नाव काय बॉय याच? आता अहोज अहोच म्हणायचं तुम्हाला. तुम्ही लोक आता मोठे झालात, तुला तुझ्या लहानपणच्या नावानं हाक मारायची, पण तुझं लहानपणचं नाव तू सांगितल्याशिवाय मी नाही बा तोंडातून काढायचं. नाही 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 नाही, असं नाही काका. तुम्ही मला पूर्वीप्रमाणेच मोरू म्हटलं पाहिजे. मोरू? हा बहुतेक आपला मोरेश्वरच असावा. बोलतच अहो मोरू असं म्हणून कुठं मागताय का? अहो असं का बरं म्हणताय काका? तुम्ही विसरला असाल पण मी नाही अजून विसरलो. आजी वारली त्यावेळेची गोष्ट. अरे अरे बाळा, अरे तुला आठवण आहे का अजून? मग आणि आम्ही सगळे तुला जड डोक्याचं घर म्हणत होतो. बाकी खरं सांगू तुला, कालमानाप्रमाणे माणसाची अक्कल चांगली वाढतच जाते बर का. आता अगदी वडिलांचा कारभार पाहण्याजोगा झालास. बर वडील बरे? हो. घरची सगळी मंडळी खुशाल? हो. अरे आमच्या बरोबरीची माणसं बरं का ती? हो. अरे थकले असतील वडील? नाही ना आता थकले असतील. हो. म्हणजे कामकाज सगळं तुलाच पाहावं लागत असेल. हो 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 हो. काय रे सगळं? हो. आणि काय रे काय? अरे बरोबर सामान नाही, सुमान नाही, हे पागड्या प्रवासात अशी फटिंग वृत्ती नाही उपयोगी. अंथरायचं पांघरायचं जास्त त्याच्या बरोबर पाहिजे. माझं सगळं सामान पलीकडच्या वेटिंग रूम मध्ये. छान. म्हणजे सामान तिकडं आणि तू इकडं? अरे वेळ्या काय म्हणावं काय तुला मोरू? तसं नाही रे, इथं चोरा चिलट्यांचा फार उपद्रव आहे. हो मला माहिती आहे ना. माहिती म्हणजे काय? ते शिपायानं सांगितलं. जा बरं घेऊन ये सगळं सामान. हो नाही गड्या म्हंटल ते खोट. आकलायचं तुम्ही आपले पहिल्यासारखेच. आता नाही म्हणायला तोंडावरा थोडा बदललेला आहे. अरे वेड्या तू सांगितलं नसतंस तर तुला ओळखायची. तुझ्या काय माझ्या बापाची सुद्धा छाती झालेली असती. जा बरं घेऊन ये सगळं सामान. हे एवढं थोडं जोखमीचं सामान आहे. काय तेवढं तुम्ही तुमच्या जवळ जरा ठेवून द्या. काय तोपर्यंत काय विशेष काय नाही, थोडे दागदागिने आहेत. दागिने? हो. ते जरा नीट जपून ठेवा, मी तोपर्यंत माझं सामान घेऊन येतो. काम मला काय ते बघू दे बाबा अगोदर. गाठ सोळी. बापरे बापरे. बर बर ठीक आहे. जा तू जा नीट नीट जपा. अरे आमची बुद्धी म्हणजे काही पुराबुद्धी तेरा नव्हे. किती झालं ते आम्ही जुनी माणसं आहोत. भलतच लचांना सापडणार नाही. बरोबर अगदी बरोबर. गॉड ब्लेस यू ओल्ड फूल. आता हे वळकुटीत ठेवलं पाहिजे. या पोरांना म्हणजे सुमारच नसतो अगदी. भाजीपाल्यासारखा आपला हातातच घेऊन हिंडत होता. जोखमीचं काम म्हटलं म्हणजे ते जोखमीचं काम. तुमचं नाव? मोरेश्वर. या म्हाताऱ्याला तुम्ही ओळखता का? कोण आहे बाबा? हो कोण? ते आमचे धोंड काका. कोण आहे? जा आपल्या जागेवरून. मोरू मोरू मोरूच ना तू? हा मोरू मोरू. हा मोरू मग तो कोण होता बुवा? तो कोण होता हे तुला पाहिजे नाही का?
तो कोण आहे हे तुला माहिती आहे, तू कोण आहेस हे त्याला माहिती आहे, तुम्ही दोघे कोण आहात मला माहिती आहे. अरे ठेर द्या, गलथानपणाचे सोंग पांघरून अशा बदमाशा करता काय? यात काय यात दागदागिने कुठून आणलेस? इस्माला माझ्याजवळ ठेवायला. त्या इस्माचं नाव मला वाटलं त्याचं नाव मोरेश्वर. तुझा बाप आत्ता गेला तो मोरेश्वर. अरे थेरड्या, तू आणि तुझ्या साथीदारांना त्या पलीकडच्या वेटिंग रूम मधून त्या मुलतानेचे दागिने चोरले. त्यांनी चोरले, तुझ्या दडवलेस. फारा दिवसांनी तुम्ही दोघही सापडला. आकाश कोसळो माझ्यावर. आपण काय बोलतोय? एक शब्द बोलू नकोस. मुकाट्याने चौकीवर चल आणि कबीर जाब लिहून दे. तुला जे काय बोलायचं असेल ते कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर. साहेब साहेब साहेब, मला चौकीवर नेऊ नका. माझी काही चूक झाली असेल तर मला आपल्या पायापाशी शासन करा. साहेब, मी गरीब अब्रूदार मनुष्य, मला चौकीवर नेऊ नका. सांग केलीस की नाही चोरी? मी काय सांगू, माझी बोबडीच वय. साहेब, आपण आज माझ्याबद्दल काहीतरी बोला आणि कसं तरी करून या संकटातून मला सोडवावं. साहेब, आपल्या हाती अब्रूदारशी मला माझ्या मुलाबाळातून सोडवाय घेण्याचा. साहेब, अगदी अगदी लहान लहान आहे तो सगळी. तुझ्यावर दया करायला, पण तुला एकदम तसा मोकळा तरी कसा काय सोडायचा? साहेब, अरे पहिल्यांदाच अशा गुन्ह्यात सापडलायस की पूर्वी तुला शिक्षा वगैरे कधी काही झाली होती? साहेब, मी अब्रूदार मनुष्य आहे, सरकार दरबार आम्हाला माहीत सुद्धा नाही. ठीक आहे ठीक आहे, एक वेळ तुझ्यावर दया दाखवता येण्यासारखं आहे. साहेब, आत्ताच्या अपराधाबद्दल कबुली जबाब लिहून दे. बर. यात कबुली जबाबाचा कागद आहे. बर. या त्या स्टेशनचं नाव घाल. बर. हा चोरीचा सगळा माल त्यात नमूद कर. बर. मी साक्षीदाराला बोलावतो, त्याच्या समोर आजच्या काळासारखे काहीतरी प्रश्न मला विचारू नको. नाही 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 साहेब, नाही नाही. मसुद्यात काय काय फेरफार करायचंय कळलंय तुला? लागल्याला हो. मोरेश्वर हो, पुढे जा. या म्हाताऱ्याचा कागद लिहून झाला, मग त्याच्या खाली तुम्ही आपली साक्ष घाला. हो. तुम्हाला लिहायला येते का नाही? हो. खाली बस. बाईस साहेब. आण सही केलीस? हे दागिने. हे घे. काय शोधतोय? शाई 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 लिहायला. अरे मोटारीतला मो, रेड्यातला रे, श्वानातला श्व आणि रडण्यातला र, मोरेश्वर. आपल्या जागेवर जाऊन बस. साहेब, तू आपल्या घरी जायला आता मोकळा आहे. साहेब, आपले उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. अरे ही एक 35 अपट्रेन आली वाटत. हा लतिके, मी म्हणतो तसंच झालं पाहिजे. मोरेश्वराशी तुझं लग्न लावून टाकायला हवं. बाबा, मी नेहमी मनात असेल नसेल ते बोलून दाखवते, पण असं तुम्हाला बोलू नये हे मालूताई मला कालपासून सारखी बजावते, म्हणून मी तुम्हाला अधिक बोलत नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की हे लग्न मला नकोय. लतिके, तुला विचार नाही, दूरदृष्टी नाही, व्यवहार ज्ञान नाही, म्हणून तू असं बडबडत सुटलीस. माझ्यासारख्या व्यवहार पंडिताची मुलगी तू, आणि तुला एवढं कसं कळत नाही कुणास कळे? बाबा,
आई वडिलांच्या गुणावर जायचं भाग्य सगळ्याच मुलांच्या कपाळी असतं का? गुण सर्वत्र वंश परंपरागतच असतात का मला सांगा? लतिके, शिक्षणामुळे वायफळ बोलायला मात्र शिकलीस. हे पहा लतिके, चार अक्षर वाचता आली म्हणजे ललाटीचा लेख वाचता येतोच असं नाही. ललाटीचा लेख जरी वाचता आला नाही तरी कपाळाचं कुंकू कसं लावावं हे आम्हा मुलीनं सांगावं लागत नाही. बस अगदी अखेर झाली. त्या कार्टीला डोक्यावर चढवली त्याचे हे परिणाम. लतिका ताई, काय हे बोलणं? विनयाची मर्यादा सोडून बोलणं केव्हाही हितप्रद नसतं. वडिलांना कुठल्याही प्रसंगी असं बोलायचं नाही. ऐक ऐक तिचा उपदेश. मालती, मुलीनं बापाला काय बोलावं एकदा सांग तिला नीट. बाबा, मालूतही कधी धुंडीराज काकांना उलट बोलत नाही आणि मी सुद्धा त्यांना कधी उलट बोलत नाही. ताई, खरं विचारशील ना तर बोलण्याचा मला सुद्धा राग आला होता. बोलताना कधीच विचार करायचा नाही म्हणजे काय, जनरित काय आहे की नाही. शाबास मालती, तू मोठी गुणाची मुलगी आहेस बघ. मुलगी कशी, चांगली पोक्ती पुरवती बायकोच म्हणावी लागेल तुला. केवढी प्रौढ बुद्धी आहे तुझी. एखाद्याचा विस्कटलेला संसार सुद्धा सुरळीतपणे सांभाळण्याची अक्कल आहे तुझ्या अंगात. बाबा, साठी उलटली का हो तुमच्या वयाला? माझ्या आई, तुझ्याशी बोलण्याची तुझ्या बापाचीच काय पण माझ्या बापाची देखील छाती नाही. बस कर तुझं बोलणं. मला एवढं ठाऊक आहे की तुझं लग्न त्या मोरेश्वराशीच लावून टाकायचं. काका, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलेत, कोणीतरी म्हातारे आहेत असं वाटत. इंदू, यांची टीसभर पांढरी जाडी पाहून सुद्धा तुला हे म्हातारे आहेत असं नुसतं वाटतच आहे ना? हे म्हातारे नाहीत मग काय म्हातारपणचं सोंग घेऊन आहेत की काय? बसा मिस्टर. आपण धनेश्वर महाराज, हे पत्र एक लोक देती. लोक देती? कोणाचं पत्र आहे बाबा? कोणाचं पत्र आहे? मी वाचतोय मग थांबतो. कानडी पंडिताच आपण? हौदू हौदू. अस आमच्या लतिकेला शिकवण्यासाठी ठेवा म्हणता? हौदू हौदू. काय हो, तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला कानडी समवाय म्हणून? एक मोरेश्वर ग्रस्त कुक गाडीची डब्बूत भेटलो. कुक गाडीच्या डब्बूत भेटलो? आग गाडीची डबीत भेटलो. डबीत सर्व बोलतो हे हकीकत. आम्ही कळलो तर पत्र घेत ना आली. कोण आली? आम्ही आली. तुम्ही आली? मराठी येतं का? मराठी स्वल्प स्वल्प, हिंदुस्थानी थोडा थोडा. जन्म तो कन्नड, पुढं काशी. गुरुशास्त्र शिकवलो, शास्त्र वेद वेदांत पारंगत, केवळ मुखोद्गत. बरं लतिके, यांना संस्कृत मधून नाव विचार बघू. मी? हो नको 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 नको. कशाला पण आता बाबा विचार. बर, हे पुराण पुरुष येते मे तात चरणा भवतो नाम ध्येयम ज्ञातुम इच्छन्ति. नाव? आता नाव काय सांगा बरं? कानडी नाव. अप्पा अप्पा. गिरसप्पा गिरसप्पा भवती महामहोपाध्याय गिरसप्पा. गिरसप्पा गिरसप्पा गिरसप्पा. अस्माकं विदग्ध वाङ्मयात्मिका भाषा. बर, पीडा कुठली? नाही नाही महाशय, अत्यल्पमेव तत तत तदपि तदपि. काय ग मालूताई, प्रॅक्टिस नाही म्हणजे काय ग? हा, अनभ्यसनात तदपि विस्मृत प्रायम. सुटले बाई एकदाची. संस्कृत नाटकातून बायकांना प्राकृत भाषा का बोलायला लावली हे आज मला पटलं. बरं गिरसप्पा, काही इंग्रजी बिंग्रजी? नाठ मच्छ लिठ्ठल 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 विठ्ठल असं लिठ्ठल 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 लिठ्ठल. बरं गिरसप्पा, तरुणांच्या दृष्टीने अत्यंत नीरस रुक्ष असा संस्कृत शास्त्र ग्रंथ कोणता आहे बरं? योग वासिष्ठ, बृहद योग वासिष्ठ, बहुतही बडा ग्रंथ, षष्ठी लक्ष ग्रंथ, नीरस फेरी मच्च. एक पंडित काशी घाट पारायण केलो तर तीन तरुण लोक गंगेत जीव दिलो, दोन लोक जागेवर मेलो कंठाळली कंठाळली. मग तुम्ही कसे परत आली? आम्ही पेवत पेवत आली. पेवत पेवत म्हणजे नदी मधी पेवत पेवत. बरं गिरसप्पा, ही माझी कन्या लतिका. अयो सुंदर असत शिक्षणाच्या ललित वाङ्मयामुळे हिची प्रकृती थोडीशी बिघडली आहे बघा.
तेव्हा हिची प्रकृती तयार आणण्यासाठी तुमच्या त्या योग वासिष्ठाची सात पारण पाजायला पाजते पाजते या घनश्याम. हे कानडी गवई आहेत, दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहेत. बर, मराठीचा गंध नाही यांना. भक्तिरसाची पदं तेवढीच म्हणता येतात. आपल्या लतिकाताईंच्या धर्मशास्त्राच्या जोडीला हा अभ्यास काही वाईट नाहीये. ठीक आहे, हे सद्ग्रस्तही कानडीचे आहेत. बरं गिरसप्पा, मराठीतल्या इतक्या बारकाय कळत नाहीत ना. बरं गिरसप्पा, या आपल्या देशबांधवांना नावगाव विचारा पाहू. अरे बाप रे, ही खरी फजितीची वेळ. नावापुरता प्रश्न आहे, तेवढा धनेश्वराच्या बोलण्यावर महेश्वराला समजला, पुढं कसं काय व्हायचं. अरे बापरे, ही खरी फजितीची वेळ. आता याला उत्तर काय देऊ, कपाळ. अरे बापरे, ही खरी फजितीची वेळ. आता याला प्रश्न काय करू, कपाळ. गिरसप्पा, त्याला नाव विचारता ना. विचारते विचारते. मग लवकर विचारा ना. विचार करते आणि मग विचारते. रुंडू गुंडू कुंडू. हा रुंडू गुंडू कुंडू. कामण्णा उट्टक मांडू. यांची नाव कामण्णा, हे राहते उट्टक मांडू आणि खेळते विट्टी दांडू. बरं गिरसप्पा, यांना आणखी काही विचारा. गिरसप्पा कोसळला नवशे पुठावरून खाली. भवती अस्माकं विदग्ध वाङ्मयात् का नागरभाषा नसा एवं इदहि ग्राम्येहि विना कष्टेन अवगम्यते. पीडा कुठली? तुमचा दुभाषीपणा करायला माझं काही नडलेलं नाही, समजला. नाही, माझ्या सगळं लक्षात आलं. या गवई बहुंची मला माहिती आहे. बर, यांना थोडस गुजराती येत आहे आणि आपल्याला माहितीच आहे की माझी मातृभाषाच गुजराती आहे. तेव्हा बोला चालायची काही तितकीशी अडचण पडायची नाही. ठीक आहे, तुम्ही यांच्याशी गुजरातीतूनच बोला. इंग्रजी, मराठी, संस्कृत, कानडी, तुमचं ते गुजराती, इतक्या सगळ्या भाषा एकदम सुरू करा घरात. संसार यात्रेचा सगळा प्रवास एखाद्या आगगाडीच्या डब्यातच बसून केल्यासारखा वाटेल या भाषा वैचित्र्यामुळे. बरं घनश्याम, त्याला काही म्हणायला सांगा. गाण्यात गोडी मोहकपणा असलं तर खपायचं नाही. नाही, ते नाहीच आहे त्यांच्या. असू दे का म्हणा. तर धान्य सर्वात एकदम जो आपले नवलाखही गुजराती भाषा राखते. अरे भाई, फिकर जेवू काही नाही. हवे तू अही न रे, तो मारो ताल जोई. बस बस बस, वधारे बोलना. काकासाहेबला गायला सांगितलं, याचं नेहमीच गाणं मला माहिती आहे. तोपर्यंत मी टपाल वगैरे पाहून देतो. आता असा रेकून गातो की ऐकणाऱ्याच्या जीवाच्याच काय, पण या तंबुरीच्या तारा सुद्धा तुटल्या पाहिजेत. बेतालम पकडम. बंसरे बजायंगिरी धारी अरे कना तोरे. बंसरे बजायंगिरी धारी तोरी बंसरे लागे मुख प्याजे लगे मुख प्यारे. बंसरे बजायंगिरी धारी सिर पर सिर पर गिड़ा गिड़े पर घागर चरण कमाला बल आरे रे कन तोरे. बंसरी बजाय अंगिरी तारे मेरा के प्रभा गिरीधर नगर गिरीधर न
सरे बजाय जेरी दायरी अरे कन्ना तो बंसरी बजाए बंसरी बजाए बंसरी बजाए जेरी दायरी। बस 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 पसंद पडलं तुमचं गाणं आम्हाला। अरे पुरे 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 पण काय हो ही पद्धती कोणची? श्री दाक्षिणात्य संगीत पद्धती। मालूताई ऐकलास ना माझ्या लग्नाचा बेडबाजा आणि आता तो नवरदेव यायचा तो पापा पीप नंतर याच्या म्हाताड्या मंत्राचा मारा कोण केव्हा मरेल काही सांगता येते का मला सांग। ही दोन मुख्य चित्र आणि पाठीमाग उभे असलेल्या बहुतेक त्यांच्या सावल्या असाव्यात। त्या दोघींना पाहिल्यामुळे मात्र माझ्या आंधळेपणाचा सार्थक झालं। तरी मी घनश्यामाला सांगत होतो की मी उघड्या डोळ्याच्या आंधळ्याचं सोंग घेतो म्हणून। अरे या दोघींकडे बघताना इंद्राच्या सहस्र नेत्रांना सुद्धा चुकल्यासारखं वाटलं असतं आणि यानं मला धृतराष्ट्राचं सोंग घ्यायला लावलंय। बाकी असो माझ्या चंचल दृष्टीमुळे कदाचित माझा आंधळेपणा उघडकीला आला असता। तूर्त आता या तंबोरीला जपलं पाहिजे नाही तर आंधळेपणा सकट या तंबोरीचा भोपळाही फुटायचा। बरं लतिके या आपल्या गुरुजनांची नीट व्यवस्था कर। हे गुरुजन हे श्री स्वामी आणि हे शिष्य स्वामी। वा 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 बाबा मला आता जायचंय मालूताईकडे। पुढे आमच्या कपाळी काय सुख आहे ते हे दिसतच आहे। तूर्त इंदू बिंदूची जोडी द्यावी त्यांच्या ताब्यात आणि मी तुम्हाला स्पष्ट बजावते मला त्रास दिला तर मी जीव देईन। बाप आहात की कसा बात? अहो मीरा के प्रभु गिरीधर नांगर लागे मुख प्यारी। बसा तुम्ही आमच्या इंदूताई बरोबर जा। इंदूताई ने भैया धृतराष्ट्राला सांभाळून घेऊन जा। अरे अरे हा सावकाश घेऊन जा जा हा चला हो उठा उठा मागच्या कोठ्यात बांधून ठेवते ना। हो हो हा चला चला इकडे नाही तिकडे घेऊन जा। चला चला सावकाश आंधळे आहेत ते दिसत नाही। अरे बघितलं सावकाश जा ते पडतील तुलाही पडतील। होय होय चला सावकाश हे का बसले तिथ। अहो योग वाशिष्ठ आपले आंधळे जोडीदार गेले सुद्धा आपल्या वाशिष्ठ गोत्राशी माझं पटेल असं वाटतंय आपल्याला? यांची समाधी लागली वाटत। बिंदूताई ओढ गायची दाढी उठते 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 चला 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 परमेश्वर निघा उठते चला चला इकडे व्यवस्था केली इकडे नाही इकडे इकडे चला चला घेऊन जा म्हातारबुवा चला। अरे मागे वळून बघायचं नाही चला। वा रे वा मालूताई मी आले त्यांची व्यवस्था करू ना। आज जरा थंडी आहे शाल घेऊन येते। हा थिल्लरपणानं जाऊ नको शशी थिल्लरपणानंच जाणार एकदा माझी मान कापा म्हणजे सुटलात। मालती लतिकेला शिक्षण दिलं त्याचे हे दुष्परिणाम। मी जरा अधिक बोलले तर आपल्याला राग येणार नाही ना। शिक्षणामुळे लतिकाताईनं कुठला दुष्परिणाम दाखवला? नीटनीटका पोशाख करणं थोडस लढवाळपणानं बोलणं याला पण दुष्परिणाम म्हणतात? अशा या सुंदर स्वभावाला शिक्षणामुळे दूषण येतं का भूषण येतं वर? आता काय सांगावीला एखाद वेळी असं वाटत की मनात असेल नसेल ते सारं तुझ्याशी बोलून टाकावं। ओ मालूताई मालूताई लुक ॲट मी अँड टेल मी इफ आय डू नॉट लुक अ गर्ल ऑफ स्वीट 16 आणि बाबा हे असलं कन्यारत्न तुम्ही वाटेल त्याच्या गळ्यात बांधणार आहात का? लतिका तुमची लाडकी नाही का बाबा? माया जळली का तिळही ममता नाही का? आली पोटी पोर एकटी तीही विकता का? काय काय म्हणलेस पुन्हा बोल। ओ सो डियर फादर यू वॉन्ट इट अगेन। माया जळली का तिळही ममता नाही का? आली पोटी पोर एकटी तीही विकता का? या घनश्याम घनश्याम या शिक्षणाच्या दुष्परिणामानं माझं डोकं अगदी भंडावून गेले हो। लतिका मनोहर प्रभाकर सारेच कसे शिक्षणाने बिघडले हो।
घरात काय हे बखेडत आलंय? नाही, घरात कोणी वडील माणूस नाही म्हणून. हो, वडील माणसाशी झाडाला का लागतात? अकलेच्या मुलानं जगाच्या बाजारात विकत मिळतात. मी स्पष्टच विचारतो आपल्याला, 50 पलीकडच्या या वयात आपली लग्नाला काही हरकत तर नाही आहे ना? या वयाची दूरदृष्टी नाही तुम्हाला घनश्याम. वरपक्षाची कधी हरकत असते का लग्नाला? हे पहा, आम्ही आहोत सध्या 50 घरात, तेव्हा आमच्या घरात मुलगी द्यायला वधू पक्षाची हरकत असणार? एवढीच काय ती अडचण नांडण्याजोगी आहे. बाकी माझ्याविषयी म्हणाल ना, तर माझी लग्न करण्याची इच्छा आहे. जवळ पत्रिका आहे, सगळं आहे. नाही नाही, म्हणजे एकूण आपण लग्नाला तयार आहात का? असू नये, मी तयार. संसारात किती अडचणी आहेत बरं. हो हो, घरात कोणी वडील माणूस नाही हे तर तुम्हीच म्हणता आग्रहानं. मी म्हणतोय बरं, मी सुचवलं, पण तुम्हाला ते पटत तर खरं ना? हो झालं. उद्या लतिकेचं लग्न निघालं तर देवक बसवताना शेजारी पाटावर सुपारी का बसू अशी अभद्रासारखी? अहो, एवढ्या करता आसपास उधारोसनवार थोडीच करता येते का? एकुलत्या एक पुरीचं कन्यादान तिसऱ्या गर्वी चटावर करवून घेऊ मी? बापासारखा बाप मी काय वाटेल मला? नाही नाही, प्राचीन आर्य परंपरेचं अनुकरण करायचं म्हटलं तर 50 पलीकडच्या या वयात आता आपण संन्यास घ्यायला हवाय. छाती ठोकपणे सांगितलं तुम्हाला की मी लग्नाला तयार आहे म्हणून. एकदा शब्द दिला तो दिला. घनश्याम, गोष्ट प्रथम तुम्हीच काढली, पण तुम्हाला आता माघार घ्यावी लागणार. का बघा काय हो, कुठे पाहणार हो अशी वधू आता आमच्या करता? नाही, वधू शोधण्यासाठी मला अगदी इरेलाच घातलं पाहिजे असं काय नाही म्हणा. सुचू काय का वधूचं नाव मी आपल्याला? हो हो, सुचवा बरं. आपल्या धुंडीराज पंतांची मालती. काय भलतच काय बोलतोय? अरे भलतच कसं? तुमची कोणती सूचना मला पसंत पडली नाही सांगा बघू. पसंत पसंत आहे तुमची सूचना. नाही, मला काय वाटलं त्या आपल्या लतिकाताईंच्या मैत्रिणी आहेत. तेव्हा समजा उद्या एखादी अनोळखी सावत्राई लतिकेचा छळवात करू लागली तर ते बरं होईल का? नाही होणार. मालते करील का तसं कधी? छे छे. शिवाय असा लोकापोळत यायला नको की आपण परक्या पोरीचा गळा बांधला म्हणून. अहो, आपल्या इष्टमित्राची मुलगी असल्यावर लोकांमुळे बोलायला जागा उरणार नाही. पण काय हो, तो धांदरट म्हातारा रुकार देईल का या लग्नाला? मी आपलं अन्न खातं ना, तेव्हा आपला सर्वस्वी अभिमान मला आहे. आपण लग्नाला तयार आहात ना? हो हो, एकदा सोडून 10 ठीक आहे. मग मी जरी आत्ता घाईन आपला निरोप घेत असलो तरी हे कार्य मी घडवून आणीनच असं मी आपल्याला वचन देतो. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. का कुणास कळे, पण या खेड्याला पाहता क्षणीच दिडाच्या आत नाटक आटपण्याची कल्पना मला पुन्हा पुन्हा आठवायला लागते. याच्या मनमोकळेपणाला मोकळं सोडण्यात अर्थ नाही. धुंडेराज पंत, अहो धुंड्या. ओ हो, या या या, बसा बसा बसा. हां ठीक, या या बसा. धुंड्याज पंत, काही निकडीच्या कामाचं बोलणं लावण्यासाठी मी मुद्दाम आता एकांत साधून आपली भेट घेतोय. बर. आणि काम जरी महत्वाचं असलं तरी सध्या मला वेळ फारच थोडा आहे. बर बर. तेव्हा मी आपल्याला अधिक काहीही बोलू देणार नाही. बर बर. माझ्या एका अधिकारी मित्रानं माझ्या कसलासा कागद देऊन ठेवलाय. कसला भाऊ कागद? हो, हाच तो कागद. लक्षात नीट. हा अरे बापरे, हा हा, आपला तर्क बरोबर आहे पण आपलं भेदण मात्र बरोबर नाही. धुंड्या राजपंत, मी आपल्याला भयचकित करून सोडण्यासाठी आता इथे आलेलो नाही. हा आपला चोरीबद्दलचा कबुली जवाब. यात आपल्या खऱ्या स्वरूपाची रूपरेखा अगदी स्पष्टपणे रेखाटलेली आहे. धुंड्या राजपंत, आपल्याला वाटत होतं तितकं मी चांगला नाही आणि मला वाटत होत तितके आपणही चांगले नाही. आता मी काय सांगतो ते नीट, फार नीट लक्ष देऊन एकदाच ऐकून घ्या. समजा हा कागद मी चार चौघांना दाखवला, नको, त्याचे काय परिणाम होते?
एका क्षणात सरकारचे लोक येऊन तुम्हाला गिरफ्तार करतील. चार चौघांकडून तुमच्यावर बेरड बदमाश अशा शेलक्या शिव्यांचा मारा. तुमच्या अपराधाची योग्य शिक्षा भोगण्यासाठी तुम्हाला तुरुंगात जाऊन पडावं लागेल. तुम्ही तुरुंगात जाता क्षणीच तुम्हाला जीव कि प्राण वाटणारे तुमचे पोरं बाळ अन्ना वाचून थैथया करतील. हा आता तुम्ही म्हणाल की प्रभाकर तुमच्या पोरा बाळांचं संगोपन करील म्हणून, पण तूर्त त्यांना अन्नाची दरात पडली नाही तरी कैद्याची पोरं मग समाजात अगदी खालच्या पायरीवर त्यांना वावरावं लागेल. जो तो तुमच्या पोरांकडे बोट करून म्हणे ही ही कैद्याची पोरं. सासूतपणाच्या नावाखाली डाके घालणाऱ्या दरोडेखोराची कमजात काळजी. शिवराज तुमच्या भरलेल्या संसाराचा विध्वंस करून टाकण्याचं हे साधन माझ्या एका अधिकारी मित्रानं वाटेल तो उपयोग करून घेण्यासाठी माझ्यावर देऊन ठेवलेला आहे. शिवार कैलासनाथ कैलासनाथ काय प्रसंग आणला समाजावर. घनश्याम घनश्याम तुम्ही काही खात्री ना अशी वेळ माझ्यावर आणणार नाही. देवाच्या नावानं आळवणे इतकंच या घनश्यामाच्या नावानं टाहो फोडणं व्यर्थ आहे. देवांच्या सबंध मूर्ती दगडाच्या केलेल्या असतात. या घनश्यामाचं फक्त मनच दगडाचं आहे. हा घनश्याम तुमच्या त्या निर्विकार देवा इतका दयाळू आहे. अगदी शांत मनानं मला असा प्रसंग तुमच्यावर आणायला कोणती बरं हरकत आहे. नको. मी तोच प्रसंग तुमच्यावर आणणार आहे आणि तेच सांगण्यासाठी आत्ता इथे आलोय. आओ 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 नका घनश्याम आओ आओ माझ्या पोरा बाळांच्याकडे तरी पहा. हे पहा मी तुमचं पाय धरतो. सांगितलं मी तुम्हाला तुमच्या आरण्य औरण्याचा आणि आश्वांचा माझ्यावर काही एक परिणाम व्हायचा नाही. माझ्यावर निश्वासाने हलायचं नाही, किंकाळ्याने हादरायचं नाही, शिव्या शापानं जळायचं नाही किंवा या आश्वानी भिजायचं नाही. हा मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही वागायला तयार असाल तर ह्यातून सुटका होईल. बोला आहात का तयार. तुमचं तुमचं जे काही म्हणणं असेल ते मला मान्य आहे कबूल आहे, पण माझ्यावर एवढी आता आधी बडबड बंद करा. पो आता मी काय सांगतो ते शांतपणानं एकदा नीट ऐकून घ्या. तुम्ही आपली मुलगी मालती धनेश्वर पंतांना दिली पाहिजे. अजा गळासारखे चेहरे काय बदलतात. धनेश्वर पंत लग्नाला तयार. तुम्ही आपली मुलगी मालती त्यांना द्यायला तयार असाल तरच ह्यातून सुटका होईल. बोला आज करायचं तयार. नाही, माझा प्राण गेला तरी मालती तिची आयुष्याची अशी माते मी करणार नाही. मेलो तरी ठीक आहे. मग मालती सकट तुमच्या सकट तुमच्या घरादाराची माती माती. राज तुमची अक्कल तर कुठे गेलीय ना. अक्कल गेली म्हणून त्या पैशात सापडलो. अहो पण घनश्याम अहो ते धनेश्वर पंत तरी म्हातारपणी कसं लग्न करतात. म्हातारपणी चोऱ्या करण्यापेक्षा काही वाईट नाही. अहो पण मी खरोखरच चोरी केली नाही. माझा राव निवळा. हा तुमचा ललाटले काय बडबडतोय. पण एवढी बडबड हवी कशाला. एका क्षणाचाही विलंब लावला वाचून सांगा. तुम्ही आपली मुलगी मालती धनेश्वर पंतांना द्यायला तयार आहात का नाही. तयार आहात का नाही एवढंच बोला. बोलू काय कपाल माझा. मालतीचा गळा कापू का पोरा बाळांच्या बाणेवर सोरा फिरवू. लवकर सांगा म्हणून सांगितलंय मी. कबूल आहे कबूल आहे. मालती बेटा मालती. आओ घनश्याम आओ मी काय करू. मुक्काट्यानं मालती धनेश्वर पंतांना द्या. अहो अहो हे कोणत्या तोंडाने मी मालतीला सांगू. अहो घरातली माणसं मला काय म्हणतील. ते सर्व निर्विघ्नपणानं कसं काय उरकायचं ते मी आपल्याला सांगतो. मागे एकदा रस्त्यात बोलता बोलता आपण मला सांगितलं होतं की आपल्याला जमदग्नीच्या अवतार धारण करता येतो म्हणून. तसा अवतार घ्या. बर कुणी तुमच्या बोलण्याला विरोध करू लागलं तर ताबडतोब एकेरी वर या. धनेश्वर पंतांची श्रीमंती हे लग्नाचं मुख्य कारण. कुणाला खरं म्हणजे या कागदाविषयी काही कळू द्यायचं नाही.
कारण खरी गोष्ट षटकारी होता तुमचा काल लोकांच्या हाती जाईल हे पक्क लक्षात ठेवा. याप्रमाणे प्रत्येक गोष्ट मनात बाळगून वागायला तयार आहात ना? तयार न होऊन काय करू? अहो पण गरज साहेब असं कसं कसा बसर हे ठरलं ना, हे ठरलं ना, मग मला कसाब राक्षस दैत्य काय हवं ते म्हणा. आताच घरात जाऊन या गोष्टीचं बोलणं सुरू करा. हो हो. तुमच्या मनात जर बदल झाला तर त्याचे काय परिणाम होतील याची तुम्हाला कल्पना आहेच. येऊ का मी? येतो मी. अशा अगर खेळला धुंडी राजा पोटच्या पोरीचा घास घेण्यासाठी हसण्याच्या मिशाने थोबार पसरून काळासारखा उभा राहा. चल ग लवकर. तुम्ही अजून बोलत नाही? मी बोलत नाही. नाही आणि बघतही नाही? मी बघतही नाही आणि बोलत सुद्धा नाही. का अरे वा, आज कोणीच कसं काही बोलत नाही म्हणजे तुम्हाला काही कमी जास्त कळलंय की काय? कमी जास्त? कमी जास्त काय कळायचं काका? हो का? मग 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 आम्ही सांगतो तुम्हाला काही कमी जास्त. काय काय? बरं का प्रवा, बरं का आपल्या मारुतीच्या लग्नाचं जमलं. हो का? असं असं गडबडून जाऊ नका. बसा 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 सगळे अधिकारी. हे पहा, माझ्या मनात आली एक कल्पना. कल्पना म्हणजे काय? अगदी निश्चयच झालाय माझ्या मनाचा. आपली मारुती बर का प्रभा, आपली मारुती धनेश्वर पंतांना द्यायची. अगदी काय म्हणता? कोणाला द्यायची म्हणालात काका? बाबा माझी थट्टा तर करत नाहीत पण अशी वेडीवाकडी थट्टा ते करतील तरी कशी? अरे तुम्हाला यात इतकं नवल कशाचं वाटलं? यापेक्षा दुसरं आश्चर्य तरी कोणतं? काका काका थट्टा तर करत नाही ना तुम्ही? अरे थट्टा कसली, धनेश्वर पंतांना मारुती द्यायची असं माझ्या मनाने अगदी पूर्णपणे घेतलेलं आहे. आणि बाबा कबूल झाले या लग्नाला? हो, धनेश्वर पंत तयार लग्नाला. आणि तुम्ही तयार आहात म्हणता? मी तर त्याला आपली मुलगी द्यायला तयार आहेच. इतकंच नव्हे तर इकडेच असू, इकडे झाला तरी माझा निश्चय झाला. तुम्हाला यात इतकं गैर काय वाटतं कुणाला ठाऊ? गैर काय आहे? जरठ बाला योग सा, जरठ बाला योग सा, जरठ बाला बाला, जरठ बाला योग सा, जरठ बाला भूस्तरी योग्य व्याकरणी तसा, योग सा, जरठ बाला बाला, जरठ बाला. हिरातई दिसे उपले मघबा, हिरातई दिसे उपले मघबा, श्वाने तुलियेला, श्वाने तुलियेला, योग सा, जरठ बाला बाला, जरठ बाला बाला, जरठ बाला. नबाल रवित्या बुडत्या विदुषी, नबाल रवित्या बुडत्या विदुषी, सन्मुख चिरठेला, सन्मुख चिरठेला, योग सा, जरठ बाला बाला, जरठ बाला बाला, जरठ बाला बाला, जरठ बाला. जरठ बाला
जरठ बाला योग सा जरठ बाला बाला व्याकरणितसा योग सा जरठ बाला बाला जरठ बाला जरठ बाला जरठ बाला। अरे सारे खर पण हे बघ या लग्नामुळं आपल्याला द्रव्य दृष्टीने किती फायदा होईल याचा विचार कर। आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाला ज्ञानेश्वर पंतांच्या श्रीमंतीची केवढी बरं मदत होणार आहे। काका काका मुलांच्या शिक्षणाची चिंता करायचं तुम्हाला काय बरं कारण आहे? माझ्या हाडांची काळ करीन पण आपल्या मुलाबाळांना मी काहीही कमी पडू देणार नाही। एवढ्यासाठी एवढ्यासाठी मालेतवायच्या राक्षसी रीतीने बळी द्यायची बुद्धी तुम्हाला कुठून आठवली? काका हमाली करीन जन्माची गुलामगिरी पत्करीन पण पण खर्चाची तोशीस कधी कधी पडू देणार नाही। शिवाय अशा लग्नात खर्च किती कमी येतो याचा विचार कर। खर्चाचा सगळा बोजा आपल्या माती घ्यायला ज्ञानेश्वर पंत तयार आहेत। घरातली एक तनसडी सुद्धा बाहेर जायला नको। खरंय काका घरातली तनसडीच काय पण आपली मुलगी सुद्धा घराच्या बाहेर जायला नको कारण लग्न झाल्यानंतर चार दिवसांनी ती परत आपल्या घरीच यायची। काका काका काय मांडले का तुम्ही? मी जे काय मांडलंय ते पूर्ण विचार करून मांडलाय। मला पोरासोरी कारभार आवडत नाही। मी घराचा मालक आहे आणि ज्ञानेश्वर पंतांच्या श्रीमंतीची किंमत मला पूर्णपणे माहित आहे। ठीक आहे असाच असा जाऊन त्या म्हाताऱ्याला विचारतो की गोर गरिबांना पाजीपणाने पिळून मिळवलेल्या पैशाच्या जोरावर अनाजीवांची अशी खरेदी करताना तुला शरम वाटत नाही का म्हणून त्या पाजी थेडेची चार चौकात फटफटीत न करीन तर नामाचा प्रभा करत नव्हे। थांब दादा अरे असं साहस करायला लागलास तर उद्या तुला लतिका नाही का अंतरणार? लतिका तुला देणं न देणं हे सर्वस्वी त्यांच्या। मला मागणी घालते वेळी त्या दिवशी घनश्याम पुरुषासारखे पुरुष असून मला हाक मारताना अडखळले मग माझी दशा आज अशी विचित्र झाली तर त्यात नवल काय? ताई ताई त्यांना तुझ्या बाबांना आज मी ज्ञानेश्वर पंत म्हणू काका म्हणू की नाही? माझ्या बाबांना तो खाटे कसाही मान काय वाटेल ते म्हण। तुझ्या तोंडाला मी कोणत्या तोंडाने आळा घालू मला सांग। ताई असं वैतागून बोलू नकोस ग। भांबावल्यामुळे मी तुला सहजगत्या विचारलं। पाहिलंस दादा तुझ्या बोलण्यानं ताईला वाईट वाटलं। अरे माझ्यासाठी जर तू ज्ञानेश्वर पंतांना वाटेल तसं बोलायला लागलास तर कसं बरं होईल? तुझ्या जन्माचं सुख लतिकेच्या वडिलांच्या हाती हे विसरू नकोस। ताई ताई भलत्या प्रसंगी काय भलतं बोलणं काढलंस? तुझ्या सुखापुढे मला माझ्या जन्माच्या सुखाची जरा देखील पर्वा वाटत नाही। ताई लतिका मला जीव की प्राण आहे। ब्रह्मांडाच्या तुलनेनं मी तिचं मोल करीन पण माझ्या मालुताईच्या सुखापुढे मला लतिकेची आठवण सुद्धा होणार नाही।
लतिका आणि प्रभाकर यांच्या लग्नातला लाजा हो माझ्या मालुताईच्या सुखाची चिता पेटवून मी उरकून घेऊ. नाही ताई नाही, तुला निर्वाणीचं सांगून ठेवतो, माझ्या मालुताईच्या क्षणमात्राच्या सुखावरून लक्षावधी लतिका आणि कोट्यावधी प्रभाकर नुसते ओवाळून फेकून द्यायला मी केव्हाही तयार आहे. शाबास प्रभाकर, एवढ्यामुळेच मला तुमची योग्यता कितीतरी मोठी वाटते. दादा नको रे असं बोलूस, पाहिलंस तुझ्या बोलण्यानं ताईला वाईट वाटलं. त्याला कोण काय करणार, ठीक आहे. काका काका, आजवर तुम्ही या प्रभाला मुलासारखं वागवलं, आता घरचा कर्ता पुरुष या नात्याने घराची सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे. मालुताईचं अशा रीतीने मी लग्न होऊन देणार नाही. असाच असाच त्या थेड्याकडे जातो आणि त्याचे सगळे दात त्याच्या घशात घालून त्याची फटफजिती करतो. दादा असं काही करशील तर माझ्या गळ्याची शपथ आहे तुला. मालुताई, आईच्या आणि बाबांच्या पायाची शपथ आहे तुला. काय घातकी मुलगी आहेस तू, भलत्या वेळी अशी भलती शपथ. धनेश्वर पंतांच्या मनाला जर कोणी दुखावलं तर घरादारावर तुळशी पत्र ठेवून मला कुठं तरी काळ करावं लागेल. नीट लक्षात ठेवा, मी आता उन्हाळी बोलत नाही पण तुम्ही पोर मला वीज खायची पाळी आणणार असं वाटायला लागलं आहे. दादा अखेर बाबा रागवले बघ, जा त्यांची समजूत घाल. जा काही हरकत नाही, मालुताईने शपथ घातली तरी कानडी वेशाने त्या घरात पावून त्या धनेश्वराची खोडच मोडतो. मालुताई मी जाते आता. जा. नाही नाही माझ्याच्या तुझ्याकडे बघवत, पण जीवाला त्रास करून घेऊ नकोस. नाही आता जाते आणि बाबांची चांगली कान उघडणी करते. आमच्या बाबांना काय म्हातारचा जडला की काय. छे 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 छे, या घनश्यामाच्या कारस्थानामुळे काय विचित्र परिस्थितीत येऊन पडलोय पहा. हे खेळ करायला या सैतानाला मी बरा रिकाम टेकडा सापडलो. भरलेल्या पोटाच्या भांडवलावर रिकाम्या डोक्यात सैतान आपला कारखाना घालतो असं म्हणतात ते या एकंदर प्रकारावरून मला खरं वाटायला लागलंय. या धनेश्वराची लतिका तुला मिळवून देतो असं सांगून त्यानं मला या घरात आणून सोडला खरा, पण इथला कार्यक्रम अगदी निराळा होऊ पाहतोय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेवटच्या चरणाला मीरा के प्रभू गिरीधर नागर जोडून रंगेल ठुमऱ्या भक्तिरसात कोळायच्या आणि आंधळ्याप्रमाणे दिवसाची रात्र करायची. सेवेला रिद्धी सिद्धी सारख्या त्या इंदू आणि बिंदू. अरे राम 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 राम, काय एकेकीचं रंगरूप आहे. पण स्त्रियांच्या सौंदर्यातल्या सर्व वैगुण्यांची विधात्यानं स्मरणासाठी ही टाचणं तर करून ठेवली नसतील. काय त्यांची ती नाक, त्यांचे ते डोळे, त्यांचा तो काळा कुळकुळीत रंग. अरे राम राम राम, या दोघींच्या कचाट्यात एक दिवस काढायचं म्हणजे मोठं कठीण कर्म आहे. पण धनेश्वराचे ते कागद लांबवल्याखेरीज हा काळा वनवास संपायचा नाही आणि लतिका मला लाभायची नाही असं घनश्याम सारखा बजावीत सुटलाय. आता आंधळ्या अवतारानं वावरून हे चौर्य कर्म उरकावं कसं. अरे बापरे, ही इंदू नामक काळी कर्मकटकट इकडेच येते आहे बरं. आता विचारमग्न असल्यासारखे उभं राहावं. मेली कटकट म्हणतात तीही अशी. धनेश्वर काका आमच्या लग्नाचं तर काही बघत नव्हतेच, पण निदान आजकाल लतिकाताईच्या लग्नाची तरी वाटाघाटी करायला लागले होते. पण आता ते सारं मागे पडून काका स्वतःच्याच लग्नाचा बोजवारा मांडून बसलेत. तरी मी बिंदूताईला नेहमी सांगत आले की आपली लग्न आपणच जमवली पाहिजेत म्हणून. काय व्हायचे ते हो, मी मात्र आपले लग्न जमवणार. पण या रूपाची मोठी अडचण पडते, अगदी नाईलाज झालाय. कुठे स्थळ बघावे हेच कळत नाही मेले. पण हे आयते दोन कानडी बरे आले घरी चालून, पण ह्यांच्यापैकी पहिल्यांदा कोणाजवळ बरा विषय काढावा. तो डोळस म्हातारा कि तो आंधळा तरुण. त्या डोळस म्हाताऱ्यापेक्षा हा आंधळा तरुणच बरा. आपलं रूप नाही चांगलं पण ते काही त्याला दिसायचं नाही. झालं, पहिला विषय ह्यांच्या जवळच काढावा. कामण्णा
अहो कामण्णा, काकांच्या लग्नाचं ठरलं. काय झालं, काय म्हणालीस, कुणाच्या लग्नाचं ठरलं? अग बाई, चांगले मराठी बोललात आत्ता, तुम्हाला मराठी येत नव्हतं ना? नाही नाही इंदूबाई, माझी जीभ जरा चाचरली इतकंच, बाकी मला मराठी अजिबात येत नाही, एक अक्षर मराठी येत नाही मला. अहो अजून सुद्धा मराठीतच बोलताय की? दम खा, आत्ता जाते आणि काकांना सांगते की या गवयांना चांगलं मराठी येतं म्हणून. काका नाही 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 नाही, नको नको, मी तुझ्या पाया पडतो. काय वाटेल ते झालं तरी मला मराठी येतं हे धनेश्वर पंतांना सांगू नकोस. नाही सांगायची. शहाणी माझी बायती. पण एका अटीवर. कुठल्या? तुम्ही की नाही गडे गडे माझ्याशी लग्न केलं पाहिजे. घातपात व्यतिपात संक्रांत किंक्रांत मर्यादी बारावा बृहस्पती साडेसाती सगळी एकदम उपटली. काय हो कबुले ही अट तुम्हाला? कबूल करताय माझ्याशी लग्न करण्याचं? पहा नाही तर मी या पावली निघाले काकांकडे. काका नको मारू हाका. अगं मला जरा विचार तरी करायला वेळ दे. त्यात कसला आलाय विचार? मी काय कोणी म्हातारी कोतारी आहे का? रूपाने वाईट आहे. उदसा काय डोळ्या देखत तापा मारते. पण आता घटकाभरीच्या रूपाकडे डोळे झाक करावे. आजच या घराला रामराम ठोकण्यापेक्षा घटकाभर हा जुलमाचा रामराम पत्करावा. काय म्हणते सिंधू? काय हो विचार कसला आलाय त्यात? मी काय कोणी म्हातारी कोतारी आहे का रूपाने वाईट आहे? छे छे अगं तुला सुंदर न म्हणायला माझे डोळे काय फुटले काय? मग आता अडचण ती कोणती? अडचण म्हणजे असं बघ, मी हा असा आंधळा आंधळा नवरा चालेल का तुला? हो मला आंधळा चालेल, पांगळा चालेल, लुळा चालेल, मुका चालेल. मुका चालेल? मुका नवरा म्हणतीये मी. हा हा अहो कसा का असे ना, पण मला कुंकवाला धनी पाहिजे. अगं पण मुख्य अडचण दुसरीच आहे. तूही अशी गरीब, मी हा असा भिकारी आणि आंधळा, आपला चरितार्थ पुढे चालायचा कसा? अहो भिक्षा मागून पोट भरू प्रसंग आला तर. लग्नाआधीच काय डोहाळे लागलेत. पण तुम्ही गाताही चांगले. कुठेही एक तारी घेऊन बसलो तरी पोटापुरत मिळेल आपल्याला. शिवाय तुम्ही असे आंधळे असल्यामुळे लोकांना दयाही येईल तितकीच. इंदू लोकांना दया यायला माझ्या आंधळेपणाची काही गरज नाही. नुसता तुझा नवरा, नुसता तुझा नवरा म्हणून जगापुढे जो कोणी उभा राहील त्याची सगळ्या जगाला दया येईल. सगळे जण म्हणतील अरे 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 हा हिचा नवरा. एक उत्सितपणाचं बोलणं आता कुठून निघालं? काय हो तुम्हाला कोणी सांगितलं की काय की मी रूपाला अगदी अशी तशीच आहे म्हणून? छे मला कुणी काही सांगितलेलं नाही. आणि समज तुझा रंग काळा कुळकुळीत असला, तुझी मान तिरपी असली, तुझी नजर तिरळी असली, 33 कोटी देवांचा कबिला तुझ्या चेहऱ्यावर मुक्कामाला उतरलेला असला, तुझी हनवटी शेवटाशी 1.5 बोट चौकोनी कापून काढल्यासारखी दिसत असली, तुझे डोळे एकदा नीट बसवल्यावर पुन्हा बाहेर काढून ब्रह्मदेवाने अलगद वरच्यावर ठेवल्यामुळे बटबटीत दिसत असले, समजा अशी तू असलीस तरी आम्हा आंधळ्यांना काय सांगितलं हो तुम्हाला हे यथांबुज वर्णन? नाही ग, मी काय म्हणतो की समज तू अशी असलीस तरी आम्हा आंधळ्यांना काय त्याचं? आम्हा आंधळ्यांच्या दृष्टीनं शूर्पणखा आणि पद्मिनी ही विजोड जोडी एकरूपच असते. बरं बरं मग देताय वचन माझ्याशी लग्न करण्याचं? पहा हा नाही तर अशी निघाले काकांकडे. काका नको 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 मारू हाका. आमची प्रीती विवाहाची हौस पुरी फिटण्याचा रंग दिसतोय. नायकानं नायिकेची संकटातून मुक्तता केल्यामुळे घडून आलेल्या प्रीतिविवाहाच्या कथा कादंबऱ्यातून अनेक वाचल्या असतील. पण नायिकेनं नायकाला संकटाची भीती घालून घडवून आणलेला हा पहिलाच प्रेम विवाह असेल. काय हो देताय ना मग वचन शपथ घेऊन माझ्याशी लग्न करण्याचं? हो देतो वचन, घेतो शपथ. ऐक. नुसतं ऐक नाही, हातावर हात ठेवून शपथ घ्यावी लागेल. चांगली देवा ब्राह्मणांची शपथ घ्या. अगं हातावर हात कशाला, शपथ तोंडानं घ्यायची आहे ना. हातावर हात पाहिजे म्हणजे हातावर हात घ्या शपथ. अरे राम 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 राम. हे स्वर्गस्थ देवानो आणि स्वर्गाखेरीज दुसरीकडे खितपत पडलेल्या माझ्या पितरानो, मी तुमच्या साक्षीनं या इंदूला वचन देतो. हा तेच ते, इंदूला तिच्याशी लग्न करण्याचं वचन देतो. इंदू इंदा इंद्या
झालं ना तुझ्या मनासारखं, मग आता बोलत का नाहीस? मी की नाही कडे लाजले. माझ्या गालांवर गुलाबी रंग चढलाय. अगं गुलाबी नसेल, वांग्याचा तपकिरी रंग असेल. गुलाबी म्हणला ना. हे बघ, दृष्टीला कळण्याजोगे हे जे शृंगारिक फेरफार तुझ्या चेहऱ्यावर वेळोवेळी घडून येतील ना, ते मला शब्दानं कळवीत जा म्हणजे झालं. पण आता मला मराठी येत हे धनेश्वर पंतांना सांगणार नाहीस ना? मुळीच सांगणार नाही. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. शहाणी माझी काळूती. चला चला असे. आता हे लग्न ठरल्याचं बिंदुताईला कधी एकदा सांगते ना असं झालंय. हे ऐकून तर बिंदुताईला मत्सराने काय बोलावं हे सुचणारच नाही. चला असं सावकाश. चला. जय मीरा के प्रभू, तुमच्या नावावर फसून काय काळ्या संकटात येऊन सापडलो हा. बाकी धनेश्वर पंतांच्या घरातले कागद हस्तगत करायला हे काळं साधन बरं हाताशी आलंय. चला 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 असे जपून चला. हो हो. ही बिंदुताई आता कुठे दिसेल कोणास ठाऊक. मारुती बाळ, तू माझ्याशी बोलत का नाहीस? माझ्या रागावली कायस? बापा, मी बोलू का? तुम्ही फटदिशी बोलू नकोस म्हणायच्या आधीच मला बोलायचं ते बोलू का? म्हणजे तुमचं सांगणं मोडण्याचं तरी माझ्या कपाळी यायचं नाही. पण बाबा, मी तुम्हाला बोलू तरी काय? माझे जन्मदाते म्हणून बाबा म्हणून तुमच्या गळ्यात मिठी मारू का? माझ्या जन्माचा सत्यानाश करायला तयार झालात म्हणून तुमच्यापासून दूर तोंड लपून उभी राहू? तुमच्यापासून दूर उभी राहिले तर ममतेनं माझ्या तोंडावरून हात फिरवता फिरवता चटकन तुम्ही माझ्या कपाळीचं कुंकू पुसून टाकाल अशी भीती वाटते. बाबा, माझं लग्न जमवत आहात, या आनंदानं मी तुमच्या गळ्याला मिठी मारू का? आपल्या गळ्यातल्या ताईतासारखी मालती वृद्धापतीच्या गळ्यात बांधू नका म्हणून तुमच्या पायाला मिठी मारून बसू? बाबा, तुमचं मन इतकं प्रेमळ, आम्हा मुलांना आईपेक्षाही तुमचा ओढा जास्त. मग आजच असे एकाएकी निष्ठूर कसाही कशा नव झालात? कुणी शिकवली तुम्हाला ही कसाब करणे? बेटा मला ती मला क्षमा कर, मी तुझा अनंत अपराधी, मला क्षमा कर. हे काय बाबा, हे काय बाबा करताय? मला क्षमा केल्याचं कबूल केल्याखेरीज मला समाधान वाटणार. बाबा बाबा, माझी क्षमा मागताय हे काय करताय तुम्ही? बाबा बाबा बाबा, काय झालंय सांगा ना. तुम्ही रडू नका हो, मला भीती वाटते. सांगा काय झालंय. बेटा मालती, तुला काय सांगू आणि कोणत्या तोंडाने सांगू? बाळे आपल्यावर आकाश कोसळलं ग, आपल्या घरादारावर आगीचा पाऊस पडला. बेटा आपण त्यात बुडालो. अरे बाळ, काय झालं? बाबा, हे काय झालंय मला सांगा ना. बाबा सांगा ना काय झालंय. बेटा, घरातल्या घरात मोठ्यानं बोलायची सुरुवात चोरी झाली. एक अक्षर कुणाच्या कानावर गेलं तर आपल्या घरादाराचा सत्यानाश होईल बेटा. त्या दिवशी मला तेच नाव चढलं आणि माझे कोणी होते. त्या दिवशी तेच नाव हा प्रकार झाला आणि तो कबुली जे बाबाचा कागद त्या अधिकाऱ्यानं त्या घनश्यामांच्याकडे दिलाय. आणि आता घनश्याम म्हणतात की मालती धनेश्वर पंतांना दिली नाहीत तर तो कागद मी उघड केला आणेन. आणि बाळ, असं झालं तर आपल्यावर ब्रह्मांड कोसळल्या वाचून राहणार नाही म्हणून आपल्या हाती तुला खाटकाच्या घरात लोटावी लागते बाळ.
पण बाबा हे असं कसं हो झालं? बेटा मी तुला आता सांगितलं यातला अक्षर आणि अक्षर खरंय. एरवी तुझा असा गवळा कापायला मी खाटी काय का कसावाय? पण बेटा मी लाचार मालती मी या जगात चोर ठरलो, जरोडेखोर ठरलो. तुझ्यासारखे असे रत्न ज्याच्या हातापायाचे आहेत तो मी चोरी करीन का? कुबेराचं भांडार दारावरून जात असताना ज्यानं ते पाहण्यासाठी सुद्धा तुमच्यावरची दृष्टी क्षणभर हरवली नाही तो मी दीड दमडीच्या दागिन्याचा लोभ धरीन का? बेटा मी चोर नाही, मी लवळ नाही. आल्या जन्मात माझा फक्त एकच अपराध झालाय, मी सारावळ आहे, विडा वाकडा आहे, हाच कळतो माझा अपराध. पण बाबा तुम्ही मला हे आधीच का नाही सांगितलं? बाबा ही मालती मोठी निष्ठुर आहे. बाबा मला खरंच माहित नव्हतं. बाबा मला क्षमा करा. बाबा हे पाप मी कुठं उफेडू? बेटा तू काय पाप केलेस? उलट मीच तुझा असा गळा कापायला तयार झालो. मालती आता आपल्या मुलाबाळाला कुठं लपवून ठेवू? माझं कुसुम, माझं कुमुद. बेटा माझा धीर खचला. बाबा मुळीच धीर सोडू नका. ही पहा मालती तुमच्या पायाशी उभी आहे. बाबा मी धनेश्वर पंतांशी लग्न लावायला तयार आहे, म्हणून खुशाल घनश्यामांना जाऊन सांगा. बाबा तुमचा गुंतलेला गळा मोकळा करण्यासाठी, माझ्या लहान लहान भावंडांच्या सुखासाठी ही मालती धनेश्वर पंतांच्याच काय, पण एखाद्या प्रेताच्या गळ्यात सुद्धा माळ घालायला तयार आहे. शाबास शाबास, किती उदारपणा हा तुझ्या मनाचा. बाबा बाबा मी तुमची मुलगी आहे. जा बाबा, मी आनंदानं संतोषानं धनेश्वर पंतांशी लग्न लावायला तयार आहे, म्हणून खुशाल घनश्यामांना जाऊन सांगा. मग या कामाकरता मी जाऊ का म्हणून तुझा कसा निरोप घेऊ बाळ? बाबा थांबा, माझ एक मागणं मात्र आहे तुमच्याकडे. काय मागणं मागायचं बाळ? पेटा मला ती बोलत का नाहीस? काय मागणं मागायचंय बाळ? बाबा एकदा मनोहरांना भेटण्याची मला परवानगी द्या. तुम्हाला तर सारं ठाऊकच आहे. जा खुशाल मनोहराला भेट. जाऊ मी आता. हो आणि बाबा आणखी एक मागणं आहे. बाबा मगाचं माझं बोलणं मोठ्या मनानं विसरून जा, आणि या तुमच्या लाडक्या मालतीला एकदा तोंड भरून तुमचा आशीर्वाद द्या. बाबा बाबा मला तुमचा आशीर्वाद द्या. आशीर्वाद? माझा आशीर्वाद? बेटा मालती हा घे माझा आशीर्वाद. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थाशी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टाशी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. मारती हृदय फोडून रक्त आटवून तुझ्या बापानं तुला आशीर्वाद दिलेला आहे. तो खोटा करायची साक्षात देवाच्या बापाची प्रार्थना नाही. उठ हुशार हो, पुसून टाक त्या स्व. बाबा
इतका पुण्याईचा आणि प्रेमाचा हात अस्व पुसायला तयार असल्यानंतर घटकोघटकी रडायला कोण तयार होणार नाही बाबा. संसारात रडण्याचं दुःख कधी होत नाही, पण ऐनवेळी अधिकाऱ्यांना अस्व पुसायला कुणी नसत म्हणून वाईट वाटत. शिवार कैलासनाथ, कैलासनाथ, कैलासनाथ बापा. हेच ते कागद, शंकाच नको. घनश्यामानं अंदाजानं काय नेमकं पत्ता सांगितला. आहा हा, हे कागद म्हणजे लतिकेचं खरेदी पत्र, इंदूची सोड चिठ्ठी, माझी लग्न कुंडली, काय वाटेल ते. आता हे कागद एकदम मोजून टाकावेत. मनाला कशी अगदी हुरहुर लागून राहिली. हो नाही म्हणता म्हणता इंदूनं आपलं लग्न तर ठरवलं. आंधळा असो नाही तर कानिडे असो, कसाही असला तरी तो नवरदेवच. उद्या तिचं लग्न उभं राहिलं म्हणजे माझं पापच उभं राहिलं म्हणायचं. मीही विचारून पाहते त्या म्हाताऱ्याला, पण नको, अशानं त्या इंदिटलीचा तवरा काही कमी व्हायचा नाही. मला सुद्धा ह्या कामंडण्यांचं स्थळ लाभलं पाहिजे. पण काकांच्या खोलीतून हा बाहेर गेला केव्हा? इतका वेळ मी त्याच्यावर पाय ठेवून बसले होते, ती फुकटच गेली म्हणायची. अगो बाई, हा तर इथे बसलाय आणि काय करतोय? अगो बाई, काकांच्या कामाचे मराठी कागद चांगले दोन्ही डोळ्यांनी वाचतोय. बरा, चांगला दुहेरी तिहेरी सापडलाय. कामण्णा, अहो कामण्णा. मीरा के प्रभू गिरीधर नागर, मीरा के प्रभू. आता गाण्याचा म्हणता काय काका? दुर्गे दुर्गट भारी, तुझं विण संसारी, अनाथ नाथ आंबे करुणा विस्तारी. बिंदुबाई, मुके आंधळे, पांगळे आणि थोटे या दुर्बळांच्या यादीत आम्ही आंधळे दुय्यम दर्जाचे अधिकारी असतो. कुणीही खुशाल डोळे मिटून आम्हा आंधळ्यांच्यावर दया करावी. पुरे झाली आंधळी कोशिंबीर. तुम्ही आंधळे नाहीत आणि तुम्हाला मराठी चांगलं येते. काकांच्या कामाचे कागद चांगले दोन्ही डोळ्यांनी वाचत होतात. बिंदुबाई, हा प्रमाद माझ्याकडून निव्वळ नजर चुकीनं घडला. माणसाची नजर चूक होत नाही का कधी? तर तुमच्या नजर चुकीन नाही तर दुसऱ्याची नजर चुकवून तुमचा हा कारभार चालला होता. बरं ठीक आहे, माझ्याकडून हा अपराध झाला खरा, पण तुम्ही मला क्षमा नाही का करणार? क्षमा ना करीन की? हा हा हा. पण की नाही एका अटीवर. तुम्ही किनी? तुम्ही किनी गडे? गडे माझ्याशी लग्न करण्याचं वचन दिलं तरच. बापरे, आता हिला वचन द्यायचं? मी गिरणीच्या धुराड्यात सापडून माझा जीव कासावीस होतोय की आगगाडीच्या रुळावर मान चेंगरून मी मरतोय? मी उत्तर ध्रुवावरच्या बर्फामुळे थंडीत गोठून जातोय की ज्वालामुखीच्या अग्निरसात शिजून निघतोय? आकाश दुबगमून मी सदैव वैकुंठाला जातोय की धरणी कंपात गडप होऊन मी अमेरिकेत प्रकट होतोय? काय हो कामण्णा, देताय ना लग्नाचं वचन? नाहीतर तुमची 100 वर्ष भरलीच म्हणून समजा. काय हो बिंदूबाई, काय माझी 100 वर्ष भरल्याची तुम्ही मला धमकी देताय? पण मी म्हणतो 100 वर्षाचं दीर्घायुष्य तुमच्यासारख्या स्वप्नेच्या सहवासात काढण्यापेक्षा अधिक भयंकर शिक्षा कुठली राहिली आहे का? पुरे झाला पाचकळपणा. घटकाभर असं समजा ना काय की मी आपली कुरूपच आहे म्हणून. घटकाभर? अहो मी घटकाभर सोडून तुम्हाला जन्मभर कुरूप म्हणायला तयार आहे. बिंदूबाई, तुम्ही कधी आरशात डोकावलंय का? हो रोज पाहते ना. हो मग आरसा फुटला नाही? हातच्या काकड्याला आरसा हवाय कशाला? आहे, मी अगदी कुरूप आहे. मग बजावताय कशाला मला? पण काय हो, त्या इंदूला लग्नाचं वचन देताना तुमचे डोळे फुटले होते वाटत. ती तेवढी तुमच्या नजरेत भरली आणि मी अहो नाही नाही, तसं काही झालेलं नाही. अहो इंदूला मी लग्नाचं वचन दिलं ना तेव्हा मी तिच्याकडे आंधळ्याच्या नजरेनं बघत होतो, हे विसरताय तुम्ही. पण तुम्ही काही खरोखरीचे आंधळे नव्हतात.
खरं सांगा का म्हणणं अगदी खरं सांगा सांगेन ना त्या इंदूपेक्षा मी रूपानं वाईट का आहे आता तुम्ही दोघी सख्या बहिणी तेव्हा तुमच्यात सरस निरस कसं ठरवणार प्रत्येक व्यंगाला व्यंग आणि काळ्या रंगाला काळा रंग दोघींच्याही ठिकाणी हजर आहे एक नूरजहान तर दुसरी मस्तानी पूर्वीचे मोगल बादशाह फार चांगलेपणाच्या कल्पनेनं आपल्या बायकांना बेगमा बनवित असत तसं तुम्हा दोघींना कायमचं बेगमा बनवायला पाहिजे अहो फार गोरेपणामुळं मस्तानीच्या घशातून पिंक उतरताना दिसत असे असं म्हणतात तसं बिंदूबाई तुम्ही जर डांबराचा रस गिळलात ना तर तुमच्या काळ्या रंगाच्या खुलावटीमुळं तो सुद्धा घशाखाली उतरताना स्पष्टपणानं दिसेल बरं जी गोष्ट तुमची तीच इंदूची तेव्हा तुम्हा दोघीत सरस निरस कसं काय ठरवणार अहो तुम्ही एकदा टवकारून बघायला लागल्यानंतर तरुणांची गोष्टच सोडा पण निर्जीव आरशाची भिंग तडकतील घड्याळाचे काटे जागच्या जागी थबकतील तेव्हा नाही म्हणायला तुमच्या चेहऱ्यावरच्या देवीच्या वणांची संख्या काय कमी जास्त भरेल तेवढीच पाचकळपणा पुरे करा मुकट यांनी माझ्याशी लग्न करण्याचं वचन द्या तुमच्याशी लग्न करण्याचं वचन देऊ घनश्यामानं या संकटात मला घालते वेळी फक्त काळ्या डगल्याच्या पोलिसांची भीती घातली होती पण इथे येऊन बघतो तो मदनाच्या राज्यातल्या काळ्या रंगाच्या पोलिसांची गाठ येऊन पडली काय बरं करावं जन्मठेप काळ्या पाण्याचा चोर होऊ कि जन्मठेप काळ्या रंगाचा मालक होऊ अहो हे बघा त्या इंदूला दिलेलं लग्नाचं वचन मोडून टाका काय वाटेल ते करा पण माझ्याशी लग्न करण्याचं वचन द्या तूर्त हिला इंदू प्रमाणेच एक थाप दिली पाहिजे अगं पण इंदूला माझ्या मराठी बोलण्याचं गुपित ठाऊ झालंय ना अगं मी असं झालंय का मग काय असं करता का म्हणणं कसं करू मी तुम्हाला एक खासा उपाय सुचवते होय चालेल सांगा सांगा तुम्ही की नाही आम्हा दोघींशी लग्न करा चालेल काय दोघींशी लग्न करू बापरे हा पण चालेल का म्हणजे तुमच्या दोघींच्या काळ्या रंगाच्या भांडवलावर माझी जन्माची गुजराण व्हायला हरकत नाही तुम्हा दोघींनाही पांढरी पातळ नेसवून भरपूर घाम येईपर्यंत उन्हात अनातून फिरवून आणायची आणि मग ती पांढरी पातळ काळ्या चंद्रकळा म्हणून बाजारात विकत बसायचं किंवा तसं कशाला अहो आफ्रिकेतल्या हापसाणांची सबंध पिढीच्या पिढी रंगवून घेण्याचा जर मक्ता घेतला ना तर किती बरं होईल आणि उद्या काळ्या रंगाच्या पोराबाळांनी घर भरलं ना म्हणजे साऱ्या युरोप खंडाची आफ्रिका करून टाकणं म्हणजे माझ्या डाव्या हातचा मळ होईल बिंदूबाई अहो तुमच्या खग्रास मुखचंद्राचा धनी मनात आणील तर इकडला सूर्य तिकडे करून टाकील पाचकळपणा पुरे झाला मुकाट्यानं लग्न करण्याचं वचन द्या नाही तर मी काय करीन माहितीये काय आत्ताच्या आता इथे काकांना बोलून आणीन आणि काकांना सांगेन त्यांनी त्यांनी कामाचे कागद चोरले मग काका काय करतील ठाऊक आहे काय नेतील तुम्हाला पोलीस चौकीवर आणि जाल काळ्या पाण्यावर ठीक आहे बिंदूबाई मी तुम्हाला लग्नाचं वचन द्यायला तयार आहे नुसतं वचन नको देवाब्राह्मणांची शपथ घेऊन हातावर हात ठेवून वचन द्या हातावर हात कुठे आहे तुमचा हात हा काय अहो हे कशाला असू दे ना अंतरपाट असतो अंतरपाट लग्नात आत्ता नुसतं हातावर हा अरे राम राम हा पौर्णिमा आणि अमावास्या यांचं मिलन झालं हे स्वर्गस्थ देवानो आणि स्वर्गाखेरीस दुसरीकडे खितपत पडलेल्या माझ्या पितरानो तुम्हाला पुन्हा एकदा त्रास देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या बिंदूला मी तिच्याशी लग्न न करण्याचं लग्न करण्याचं लग्न करण्याचं वचन देतो आता झालं ना तुझ्या मनासारखं आता मला दोन्ही डोळ्यांनी नीट दिसतं आणि मराठी येत हे कोणाला सांगायची नाहीस ना आता कसं बरं सांगेन हो पण त्या इंदूला दिलेलं वचन मात्र मोडून टाका हो अरे बापरे काळ्या रंगात सुद्धा मत्सर असतो हे मला आज कळलं आणि मी म्हणते की असली चोरी करण्याचं काही नडलं होतं का उगीच गळ्याला फास अगं त्याच्यापेक्षा हा फास बरा आहे अगं ही चोरी अत्यंत सात्विक स्वरूपाची आहे मी इंदूला जेव्हा लग्नाचं वचन दिलं ना तेव्हा चरितार्थासाठी पुढं काय असा प्रश्न उभा राहिला तेव्हा म्हटलं धनेश्वर पंतांचे हे खाजगीतले महत्वाचे कामाचे कागद आहेत हे आपण लांबवले आणि धनेश्वर पंतांनी बक्षीस जाहीर केलं की हे पटकन त्यांना नेऊन देऊ आणि चटकन बक्षीस घेऊ तेवढेच ते आपल्याला उपयोगाला येतील पण आता ही युक्ती तुझ्या उपयोगाला येणार लाजू नको लाजू नको
पण आता त्या इंदूशी जास्त बोलायचं नाही. जय मीरा के प्रभू. तुम्ही कृष्णावतारी एकच कुब्जा सांभाळलीत, तुमच्या आशीर्वादाने मी दोन दोन कुब्जांचा धनी झालो. चला चला जय मीरा के प्रभू. वेडी बिचारी मालूताई, मलाच ती वेडी समजते. एखाद्या माणसाचा बोलका स्वभाव असला म्हणजे त्याच्या बोलण्यात खरोखर काहीच का अर्थ नसतो. या वयात बाबा लग्न करायला तयार झाले, अजून सुद्धा मी त्यांना काही बोलू नको का? माझ्या मनाची कशी तळमळ चालली आहे याची मालूताईला कल्पना तरी आहे का? भवती पोथी आणलो ऐकतो का? वखत है छे. माझ्या भोवती ही ग्रहदशा कुठून उद्भवली कुणास ठाऊक. हे पहा, आपल्या वाशिष्ठ गोत्राशी माझं मुळीच पटायचं नाही. अयो, मग काय करावा? काय करावा? इथे बसावा, पोथीची पाने मोजून काढावा. सगळी मोजून झाली की पुन्हा पहिल्यापासून मोजायला लागा, आणि इतक्या उपर जर जिवंत राहिलात तर जीव जाईपर्यंत मोजा. अयो, पीडा कुठली? अयो, परमेश्वरा. ये मालूताई, पण तुला या घरात ये म्हणून घ्यायला माझं तोंडच दजत नाही बघ. आमचे बाबा पडले पुण्यश्लोक. हा ताई, लागलीस पुन्हा बोलायला? तुला किती वेळा सांगितलं वडिलांचं असा उपमर्द करणं बरं नाही म्हणून. अग वडील झाले म्हणून काय झालं? या वयात बाबा तुझ्याशी लग्न करून स्वतःची बेअब्रू आणि तुझ्या जन्माचा सत्यानाश करायला तयार झाले, अजून सुद्धा मी त्यांना काही बोलू नको. काय करू ग? या वेळेला प्रभाकर इथे असायला हवे होते. ते प्रभाकर येणार नाहीत का ग? कुठून मी त्यांना बोलले असं झालंय बघ मला. अग, आपला आवडतं माणूस जवळ नसलं ना म्हणजे हे असंच होतं. अगं सगळं खरंय. आता प्रभाकर असते ना तर आम्ही दोघांनी म्हणून बाबाने इतकं बोलून घेतलं असतं की बोलायची सोय नाही. पण प्रभाकराच्या ऐवजी हे कानडी सॉन्ग बघण्याचं माझ्या कपाळी आहे. मी जरा त्याने विचारते. काय हो गिरसप्पा? अन्याय ना म्हातारपणी एखाद्या लहान मुलीशी जर कुणी लग्न करायला तयार झालं तर त्याची चांगली कान उघडणी करायला नको का? मला सांगा. हुशार बोलना, डरना नाही. पण गिरसप्पा, वडिलांना बोलण्यापेक्षा आपणच थोडासा धीर खाल्लेला बरा नाही का? दम खाना लेकिन थोडा थोडा खाना. कशाला कपाळाचा दम खाना लेकिन थोडा थोडा खाना? बाबांनी बंदी केली आहे म्हणून, नाही तर दोघांनी म्हणून बाबांना असं बोलून घेतलं असतं, असं बोलून घेतलं असतं की अगदी बोलायची सोय नाही. काय करू ग, प्रभाकर इथे असायला हवे होते खरंच. नतिके, हा पहा प्रभाकर तुझ्या पुढे उभा आहे. अगो बाई, तुम्ही आणि तुम्ही हे सॉन्ग घेतलं होतं? हो हो, तुझ्या प्रेमाची कसोटी बघण्याकरता. माझ्या प्रेमाची कसोटी बघण्याकरता? तुम्हाला कुणी अधिकार दिला हो माझ्या प्रेमाची कसोटी बघण्याचा? अशी सोंग घेऊन तुम्ही दुसऱ्याच्या घरात शिरता का? थांबा, मी आताच पोलिसांना कळवते. पोलिसांना? तुम्हाला चांगली अटक करायला लावते. मालूताई, पाठीमागचा दरवाजा बंद करून घे. दरवाजा बंद केल्यानंतर पोलीस कसे आत येणार? अगं तिचा वकूब मगाशी समजला, मनाला तळमळ लागली. प्रभाकर पाहिजे होते, प्रभाकर पाहिजे होते. हा, सापडले खरे यांची बोलणं. का का, मला काय, मला काय बंदी आहे का पोलिसांना बोलवायची? मी काही तुमच्यासारखी अशी बहुरुपयासारखी भीक मागणारी मी नव्हे. मोठी कुबेर करणार की नाही तू? मला तरी काय तुझ्या प्रेमाची परवा आहे? हा निघालो मी. माहितीये माहितीये, माझ्यासाठी तुम्ही अगदी केसभर सुद्धा फेरफार करायला तयार नव्हतात ना. मग दाढी मिशाचं जंगल बांधून कशाला आलाय तिथं? आता मुकाटपणे सगळा हा बाळ संतोष घेऊन जाता का? बाबांना बोलव. बाबा रचिके. अगो बाई, रचिके. आले आले. बोला बोला बोला. येऊ दे येऊ दे. नाही येऊ दे. नाही निघू का? मी मी तुमच्या पाया पडते. हा पाया पडते. हा पुन्हा बोलशील का असं? मला नाही बोलणार. ऐक तू साक्षी आहे. निघा 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 म्हणते बसतो बस. नाही नका, बसू नका इथं. आले आले, निघा निघा. प्रभाकर गेले आणि बाबा आले. त्याबरोबर ओठावर आलेलं हसू आपोआप मावळलं
आणि डोळ्यात आस्वयन उभी राहिली. चमत्कारिक जगता, काय म्हणावं तुला? इथं एकीसाठी तरुणानं वृद्धाचं सोंग घ्यावं, तर दुसरीसाठी वृद्धानं तरुणासारखं वागायला जावं. मला ती स्वतःच आपण लग्नाला तयार असल्याचं सांगायला आली आहे म्हणून घनश्यामनं सांगितलं, ते खरं की काय? काय बघता बाबा? मालती आली आहे ना? हो हो, बरं झालं. मालती, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. थांबा बाबा, तुमचा चष्मा आणून देते. म्हणजे पन्नाशी पलीकडच्या या वयात निदान चाळीशीच्या दृष्टीनं पाहिल्यानं तुम्हाला स्पष्टपणे ओळखू येईल की तुमची स्वतःची मुलगी कोणती आणि तुम्ही पाहायला आणलेली मुलगी कोणती. हा ताई, लागलीस पुन्हा बोलायला? आता पहा म्हणजे झालं, माझ्या बोलण्याचा मालतीला राग येत नाही आणि हे उगीच थैमान घालत सुटले. बाबा, मालुताईला राग न यायला ती वेडी आहे का एखादं जनावर आहे मला सांगा. मालतीला का राग यावा? हे बघ, लग्नासंबंधीच्या गोष्टीनं मुलीला आनंदच होतो. हो, पण हे कसलं लग्न जिथे लग्नाच्या घटके बरोबर जन्माच्या सुखाचीही घटका भरण्याची वेळ येते? ते कसलं लग्न? अशा लग्नानं मालुताईला आनंद होणार? बाबा, गुदगुल्यानी एरवी हसू येत पण आस्वलीच्या गुदगुल्यानी मात्र श्वास कोंडून प्राण जातो. आता काय सांगावीला? अग वेडे, कस झालं तरी लग्न ते लग्न. लग्न हा आयुष्यातला अत्यानंदाचा सण असतो. सण असतो खरा बाबा, पण हा सुतकातला सण आहे. ह्यांनी रोजच्या पेक्षा रडायला जास्त येतो. म्हणजे मला काही तारतम्य आलंच नाही म्हण की माथ्यावर काळ्याचे पांढरे झाले ते काही आल्या वाचून का? काय म्हणावं या मनुष्य स्वभावाला, वयोमानामुळे एखाद दुसरा पांढरा केस डोकावू लागला म्हणजे दूषण समजून कलप करायचा आणि आती झालं की शहाणपणाची भिस्त टाकून भूषण मानायला लागायचं. त्याचे बास काढ तुझं बोलणं, तुला काही काही कळत नाही. बाबा बाबा, मला काय काय कळत नाही ते सांगा. तुम्हाला 55 वर्ष लागलं हे मला कळत नाही. मालुताई तुमच्या मुलीसारखी आहे हे मला कळत नाही. या लग्नानं तिच्या जन्माची माती होणार आहे हे मला कळत नाही. 4 चौघात तुमची बेआबरू होणार आहे हे मला कळत नाही. सांगा बाबा सांगा, मला काय काय कळत नाही. बाबा बाबा, आम्हा मुलींचा आईपेक्षा तुमच्याकडे ओढा अधिक. एकदम असे निष्ठूर कसाब करणे कसे हो झालात बाबा? माझं मस्त कसं भ्रमण करायला लागलंय. मी आणखीन बोलू का हो तुम्हाला? आणखीन बोलू का? प्रतिका ताई, आता कसं बरं बोलाव तुझ्याशी? हे पहा, बाबांना आपला निरोप आला तो त्यांनी मला सांगितला. आपली योजना आम्हाला म्हणजे मला सुद्धा आवडली. छळणी का असा छळवात मानलेस? का स्वतःच्या हातानं स्वतःच्या संसाराला आग लावायला तयार झालीस? आमच्या घरात जीव देऊन मरण्याचा तुझा नवसच असेल तर आमच्या बागेतल्या विहिरी तळ्यात पडून मर, पण बाबांच्या गळ्यात पडून मरू नकोस ग. त्या तळ्याच्या काठी बसून माझी मालुताई इथं मेली म्हणून रात्रंदिवस रडण्याचं भाग्य तरी मला मिळेल, पण बाबांच्या तोंडाकडे बघण्याचा मला धीर नाही ग व्हायचा. मालुताई, इतक्या मोठ्या मनानं आजवर या वेड्या लतिकेचे लाड केलीस, मग तुझ्यासाठी जन्मभर मला रडायची जोड नाही का ग देणार? नको मालुताई नको, तशी आई हो नकोस ग, तशी आई हो नकोस. अशी आई हो ग मालुताई, अशी आई हो, अशी आई हो. लतिकाताई, काय आहे असं वेड्यासारखं? तू माझी अस्व पुसतेस? मी कुणाची मुलगी आहे तुला ठाऊक आहे ना? तुझ्यासारख्या गरीब गाईचा गळा कापणाऱ्या असं तोंड पाहिलंस तरी तुला पाप लागेल का? माझं तोंड पाहिलंस तरी तुला पाप लागेल. लतिकाताई बाबा बाबा बाबा, तुम्हाला तुमच्या लतिकेची दया येते? आपल्या मालुताईची दया नाही का हो येत? बघा बाबा बघा, कशी बिचाऱ्या गरीबासारखी दिसते ती. लहानपणी माझ्या ताटलीतला दूध भाताचा घास अजून तिच्या गळ्याखाली उतरला नसेल
तोच तुम्ही त्यावर सुरा फिरवायला तयार झालात? असे निष्ठुर कशानं झालात बाबा? बाबा असे निष्ठुर कशानं झालात? हा विचार डोक्यातनं काढून टाका. मालूताईला सुखानं आपल्या घरी परत जाऊ द्या बाबा. मालूताईला सुखानं आपल्या घरी परत जाऊ द्या. तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही बाबा, पाय सोडणार नाही. उठ बाळे उठ, रडू नकोस. उठ बाळे उठ, रडू नकोस. हे बघ, मी लग्नाचा विचार सोडून दिला बाबा. हो, अगदी तुझ्या गळ्याची शपथ. यापुढे मालदशीच काय, पण मला मुळे लग्नच करायचं नाही. तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो. खरंच बाबा? हो खरंच. तुम्ही किती चांगले आहात, खरंच तुम्ही किती चांगले आहात. तरी मी माझ्या मनाला बजावत होते, माझ्या मनाला बजावत होते की माझे बाबा खूप चांगले आहेत. मालूताई बघितलंस, माझे बाबा किती चांगले आहेत ते. त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे ते बघितलंस ना बाबा. ही बातमी अशीच्या अशी बातमी जाऊन मी काकांना जाऊन सांगू. जाऊ ना. जा बाळ, मोठ्या आनंदानं जा. मी आलेच हा, मी आले हा मालूताई, आलेच. आपले उपकार. माझे कसले उपकार मालती? माझ्या सद्गुणी मुलीनं मला सद्बुद्धी शिकवली. मालती, माझी लतिका शिकलेली आहे म्हणून तितकी शहाणी आहे ने. मालती चल लवकर, नाही तर आपल्याला उशीर होईल. जा बाळ लवकर जा, नाहीतर एक माणूस वाट बघत बसेल. बाबा आमच्याशी थट्टा नाही हा करायची. माय डियर फादर, यु आर व्हेरी व्हेरी काइंड, यु आर व्हेरी व्हेरी गुड, बट यु आर व्हेरी 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 बॅड. माझी लतिका म्हणजे एक निर्दोष आनंदी गोजीरवाणं फुलपाखरू आहे. हसता हसता रडतं आणि लागलीच रडता रडता हसतं. लतिके सद्गुणी मुली, जन्मजन्मांतरी अशी काय संचित केली होतीस की तेवढ्यासाठी या पातकी धनेश्वराच्या पोटी आलीस? नाही, लतिका मोरेश्वराला द्यायची नाही हा मनाचा निर्धार झाला. तसंच मालतीशी मला लग्न कर्तव्य नाही म्हणून घनश्यामला जाऊन सांगतो. ताई, घनश्याम तुला भेटायला आलेत. घनश्याम? हो. आता या वेळेला? ठीक आहे, त्यांना पाठवून द्या आतमध्ये. बर. महेश्वर फसता फसता पुरतेपणे हाती सापडल्यामुळं आज लतिकेच्या हाताची मागणी करण्यापर्यंत माझी मजल येऊन पोचली आहे. लतिका ताई मी आलोय. चमत्कार आहे मोठा. तुम्ही या उपर माझी गाठ घ्याल हे स्वप्नात सुद्धा अशक्यच वाटलं असतं मला. हे जगच इतकं चमत्कारिक आहे की त्यात एका वेळी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी दुसऱ्या वेळी अगदी सहज रीतीने घडून येतात. रामावतारीशी रामाचं नाव घेण्याची एकाही स्त्रीची प्रार्थना नव्हती, पण तेच रामनाम आता पुरी बाईंच्या सुद्धा हातावर रेखाटलेलं पाहायला सापडत. लतिके माफ करा, आपल्या मोठ्या नावाला आटोपशीर अशा एक वचनात ते, पण तेच मी आता आपल्याला सांगणार आहे. लतिके त्या दिवशीचे तुझे शब्द तुला आठवत असतीलच. कोणते माझे शब्द? उद्या तुम्ही माझ्याशी लग्न कराल ती उत्तावळी उद्या आज उगवली आहे. हा घनश्याम तुला मागणी घालण्यासाठी आता तुझ्या पुढे उभा आहे. घनश्याम तुम्ही काय बोलता आहात याचा अर्थ तुम्हाला तरी नीट समजतो का? मूर्ख पोरी, नवेपणामुळे माझ्या शब्दांचा अर्थ समजण्याची तुला मात्र जरा पंचायत जाणार आहे. पुन्हा सांगतो नीट ऐक, हा घनश्याम तुला मागणी घालण्यासाठी आता तुझ्या पुढे उभा आहे.
मैं प्रश्नाचं उत्तर दे पाहू, मात्र सर्व परिस्थितीचा एकदा नीट विचार कर। नीट विचार कसला करायचा यात? घनश्याम इथून चालते वा, नाहीतर बाबांना बोलावून या घरातून मी तुम्हाला कायमचा निरोप देईन। पण आपण कशाला एवढी तरजी घेताय? मीच आपल्या वडिलांना भेटणार आहे आणि तोही याच कामासाठी। काय चमत्कार आहे पा, जुन्या पद्धतीनं मागणी घालण्यासाठी प्रथम मालतीच्या बापाला भेटलो, तो त्यांनी संमतीसाठी मालतीकडे बोट दाखवलं, म्हणून नवीन पद्धतीनं मागणी घालण्यासाठी प्रथम आपल्याला येऊन भेटतोय। तो आपण आपल्या वडिलांकडे जायला मला सांगता आहात। बर, आपल्या लग्नाची गोष्ट आपल्या वडिलांजवळ काढताच काय होईल असा आपला उर्मट अंदाज आहे? माझ्या लग्नाबद्दलची मुक्ता फळ तुमच्या तोंडून निघताच बाबा हातोहात तुम्हाला वाटाण्याची अक्षता देतील। आपल्या वडिलांजवळ माझं किती वजन आहे याची आपल्याला नीटशी कल्पना नाहीये। ते तुमचा हात मात्र हातोहात माझ्या हाती देतील। माझा प्राण गेला तरी माझा हात मी तुमच्या हाती देणार नाही। शिष्ट संप्रदाय सोडून बोलायचं म्हटलं तर तू हात दिला नाहीस तर तुझा बाप तुझा हात माझ्या हाती देईल। नाही, असं कल्पनाही होणार नाही। आणि इतक्या ऑफर मी तुम्हाला सांगून ठेवते की फार झालं तर बाबा माझा हात तुमच्या हाती देतील, पण माझं हृदय तुमच्या हाती देणं हे बाबांच्या हाती तर नाहीच, पण ते आता माझ्याही हाती राहिलेलं नाही। लग्नाच्या जुलमानं फार झालं तर माझा हात तुमच्या हाती येईल, पण हातापासून हृदय दोन हात दूर असत, माझ्या हृदयात तुम्हाला जागा मिळणं शक्य नाही। तुमच्यासारख्या नटव्या पुरींच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी तरुणाच्या मूर्तीला प्रतिबिंब रूपानं डोळ्यातून उतरावं लागतं, आणि डोळ्यातून उतरण्यासाठी आधी डोळ्यात भरावं लागतं। नतिके, तुझ्या दृष्टीने लग्नार नालायक आहे खरा, पण तुझ्या बापाच्या दृष्टीने लग्नाचा चमत्कार कसा काय होतो तो पहा। येतो मी। काय बेमुरवतखोर माणूस आहे हा, अशीच्या अशी जाऊन बाबांना सांगते की या माणसाला आधी आपलं घर बंद करा म्हणून। बाबा बाबा, म्हणजे झाले काय माझे कागद? काकासाहेब, आपल्याला जे पाहिजे ते हे पा। काय आहे हे? काय पाहतोय मी हे? हे आम्हाला नवीन आहे, याचा आपल्याला पूर्ण परिचय आहे। ही आपण तयार केलेली खोटी हुंडी, तुम्हा सर्वांच्या सोयी इच्छांचं मृत्यूपत्र, माझ्या इच्छेची जन्मकुंडली, हुशार हाती पडल्यामुळं तुमच्या घरादाराच्या किमतीपेक्षा सुद्धा हिचा बाजार भाव फार वाढलेला आहे। हा एकच कागद पाहिल्यावर आपले डोळे पांढरे होती, म्हणून याच्या जोडीचे कागद मी बरोबर आणण्याची तरतूद घेतली नाही, त्याच्या जोडीचे तोडीचे सारे खोटे कागद, साऱ्या खोट्या हुंड्या हल्ली सुरक्षितपणानं माझ्याजवळ मी जपून ठेवलेले आहेत। दंगा धोका करून फार झालं तर एवढा एकच कागद आपण माझ्यापासून हिसकावून घ्याल। कसे मिळाले तुला हे कागद? हे कागद मी चोरले। चोर हरामखोर! अरे हसत हसत सांगायला तुला शरम नाही वाटत? तुझ्या जीवाला काही भयभीती आहे की नाही? माझा काय संबंध यात? काय अहो, माझा काय संबंध यात? या गोष्टीची सारी लाज लज्जा आणि भयभीती आपल्या मनाला वाटायला पाहिजे काकासाहेब। रागाच्या भरात आरडाओरडा कसला करतात? आपण कुठं आहात, काय करता आहात, हे काय केले आणि यामुळे कुठं जाऊन पडाल याचा आपल्याला विसर पडला वाटतं। करा पो आरडाओरडा, जमापूरच्या चौघांना हा चोरीचा मुद्देमाल या सकट या आपल्या चोराला करप सरकारी शिपायाच्या स्वाधीन करून पाहता काही मौज जरा।
मेहरबान ही चोरी अशी आहे की जी राजरोसपणे उघडकीला आली तर चोराऐवजी मालकालाच भुर्दंड भरत बसावं लागेल. बेअकलीपणामुळं कधी कधी चोराऐवजी मालकाला सोळावर चढावं लागतं असं म्हणतात. पण अकलेच्या कसरतीनं चोराऐवजी मालकाला सोळावर चढवता येतं ते हे असं. याच त्या चोराच्या उलट्या. उलट्या कळजाच्या राक्षसा. बस बस शब्दांची देवघेव करीत बसायला मला आता वेळ नाहीये. तुमच्या प्रसंग काय आलाय तो ओळखा आणि माझ्या म्हणण्याला संमती द्या. तुमच्या आणि मालची या लग्नाचा तिथी निश्चय कधी करायचा? पण यापुढे लग्न न करण्याचा निश्चय केलाय मी. अस नाही पण या लग्न कुंडलीत तसा योग दिसत नाही. आपण लग्न केलंच पाहिजे. आपल्याला काय वाटलं? मी आपल्या लग्नाच्या भानगडीत पडलो तो आपला थेरडा शोक पुरा करण्यासाठी. मालतीच्या जन्माचा सत्यानाश करायचा हा माझ्या प्रतिज्ञेचा पूर्वार्थ. आपल्या लाडक्या लतिकेनंच मला या प्रतिज्ञेच्या भरीला घातलाय आणि तिच्याशी आपल्या लाडक्या लतिकेशी माझं लग्न लावायचं हा माझ्या प्रतिज्ञेचा उत्तरार्थ. आणि दोन्ही लग्न 3 दिवसात बिनबोभाटपणे घडून आलीच पाहिजे. निजा काय म्हणतोस तरी काय हे? चल लेख, तुझं म्हणणं मला कबूल नाही. ठीक आहे मग मी आपला निरोप घेतो. चांडाळा थांब. काय करायचं योजलेस तू मनातून? आपल्याला माहितच आहे की मी एक पाजी मनाचा मनुष्य आहे म्हणून. मी काय करणार आहे होय? 42 पिढ्या सकट मी आपल्याला मातेला मिळवणार आहे. दम खा घनश्याम दम खा. तरा थोर मनाने विचार करा. काकासाहेब अहो ही दर्शनी हुंडी आहे. ही नाकारून तर चालत नाहीच पण वायदे सवलतीची सुद्धा अळमटळम केल्या वाचून पाहता क्षणीच पटवावी लागते. आता मणी हरपल्याप्रमाणे नागासारखे आपलीच फणा आपटीत बसाल तर निष्कारण प्राणाला मुकाल. अरे 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 माझं म्हणणं आपल्याला रुचतच दिसतं. उगीच आपण मला परत बोलावलं. निर्दया थांब. तुझं म्हणणं मला कबूल आहे. 3 दिवसाच्या आत ही दोन्ही लग्न बिनबोभाटपणे घडून आलीच पाहिजे. पण मी मालतीला तसं वचन दिलंय. मोडून टाका ते वचन. मोडून टाका वचन. बाबा ही लतिका येते तिलाही तिचं भवितव्य आत्ताच सांगून टाका. एकेका शब्दानं एकेका कामातून पार पडा. गोडी गुलाबीनं तिची समजूत घालणं किती अवघड आहे हे माझ्यापेक्षा आपल्याला जास्त माहित आहे. यात जर फरक झाला तर या उद्दाम माणसाला आधी आपलं घर बंद करा. लतिके उगाच काहीतरीच बोलत सुटू नकोस. लतिके मालतीशी लग्न करण्याचा माझा विचार मी पुन्हा कायम केलाय. काय सांगताय बाबा? आणखी काय सांगतो ते नीट ऐक. तुझं लग्न या घनश्यामशीच लावून टाकायचं असं मी कायमचं ठरवून टाकलंय. आणि ही दोन्ही लग्न 3 दिवसातच पार पाडायची. माझी मान कापली तरी मी याच्या गळ्यात माळ घालणार नाही. मग माझी मान का? लतिके मी म्हणतो तसंच झालं पाहिजे. माझ्या नावाची घरादाराची कुणाची काही तुला चाळ असेल तर मुकाट्याने तू या घनश्यामशी लग्न करण्यास तयार झालंच पाहिजे. चला घनश्याम. चला काकासाहेब चला. थांबा घनश्याम. काकासाहेब आपण वा पुढ. मी आलोच. आपलं काय काम आहे माझ्याशी? आपण आपलं म्हणणं शेवटास नेलत तरी माझं हृदय आपल्याला मिळेल असं वाटतं आपल्याला? नाही नाही पण या लग्नाला आपल्या हृदयाची किंवा संमतीची काळी इतकी गरज नाही आहे. रविकराच्या स्पर्शानं उष्णतेतून फिकं पडतं. तद्वत माझ्या हस्तस्पर्शानं आपलं तोंड गोरबर झालं काय किंवा रंगाऱ्याचा हात लागल्याप्रमाणे माझ्या हातानं आपलं श्रीमुख रंगून निघालं काय. दोन्ही प्रकार मला सारखेच वाटणार आहेत. लतिके गुलाबाचा वास कसाही घेतला तरी तो गुलाबासारखाच यायचा. आसवांच्या दबानं रंगाची खुलावट काय कमी जास्त होईल तेवढीच. आपण जाऊ दे. या रंगीन गोष्टी आपल्याला पुढं बोलायला पुष्कळ फुरसत मिळणार आहे. तूर तुम्हाला आपल्या लग्नाच्या खटपा
ही झाली तुमच्या लग्नाची व्यवस्था, मालती तुमच्या जीवाभावाची मैत्रीण, तेव्हा तुमच्याबरोबर तिच्या जीवाची कसे दैना उठणार आहे हे आता आपण ऐकलं असेलच. बाईसाहेब त्या दिवशी थनीपणाच्या धुंदीत मालतीच्या लग्नाच्या सामानाची यादी नोंदवण्यासाठी आपण मला फरमावलं होतं. एकूण यादी लिहून तयार आहे. पाणी प्रथम शिकार आहे. मालतीबाईंच्या लग्नाच्या सामानाची यादी. तपशील एक, नवरदेव धनेश्वर नावाचा स्वार्थी रंगेल आणि 55 वर्षाचा थेरडा. साहेब पुढची सगळी यादी मालतीच्या आसवानी पार धुवून गेली आहे. नतिके त्या दिवशी तुला कल्पना नसेल की नुसत्या मालतीच्या लग्नाच्या सामानाची यादीच नव्हे तर तुम्हा साऱ्यांचे ललाटले खरडण्याचं माझ्या हाती आहे. आपण पुन्हा मला बोलावून पाठवलं. वास्तविक पाहता आपल्याला भेटायची किंवा बोलायची गरज नव्हती, आलो म्हणून आलो झालं. आपल्याला तस्ती दिल्याबद्दल क्षमा करा. आपल्याला माझ्याशी बोलायची गरज नाही, पण आज मला आपल्याशी बोलायची गरज आहे. असं काय बोलणार आहात आपण माझ्याशी? घनश्याम, माझ्या सर्व प्रियजनांचे प्राण आपल्या हाती आहेत हे मला माहिती आहे. माझ्या उद्दाम भाषणामुळे खवळून आपण सगळ्यांचा छळ करायला तयार झाला आहात, पण आज आपल्यापुढे सारा उद्दामपणा सारा स्वाभिमान मी सोडून दिलाय. माझ्या प्रियजनांवर दया करा अशी आपल्या चरणी आज मी दीनपणे याचना करते. माझ्या प्रियजनांच्या सुखासाठी मी आपल्या देहाचं दान करायला तयार आहे. नाही नाही, पण हे दान मी काय म्हणून घेत बसू? जे मला माझ्या हातानं हिसकावून घेता येण्यासारखं आहे त्यासाठी मला हात पसरण्याचं काय बरं कारण आहे? बरं, आपल्या देहाचं दान मी कोणत्या नावाने घेऊ? भिक्षा म्हणून, चोगवा म्हणून कि गोग्रस म्हणून? भिक्षा म्हणा, चोगवा म्हणा, काय वाटेल ते म्हणा, पण मला माझ्या अपराधासकट आपल्या पत्रात घ्या. तरी आपल्या हट्टी हृदयाचा मला लाभ व्हायचा नाहीच. तसं आपण मला बजावून सांगितलेलं आहे. कालपर्यंत आपली कुरकुर चालू होतीच. मी तसा बेपरवाईनं वागणारा मनुष्य, पायातली वहाण पायातच बाळगणारा व्यवहारी मनुष्य मी. आज आपले डोळे जरा उघडल्यासारखे दिसत आहे. कालच्या बोलण्याची मला क्षमा करा. नव्यानं पायमल्ली होऊ लागली म्हणजे मेल्या कातड्याची वाहन सुद्धा थोडी कुरकुर करायला लागते. मग मी काय जित्या रक्त मासाची मुलगी आहे? पायातली वाहन म्हणा, काय वाटेल ते म्हणा. नाही हो, लतिका इतकी दीन कुणापुढेही झाली नव्हती. या लतिकेनं स्वाभिमान कधीच सोडला नव्हता, पण आपल्या प्रियजनांच्या सुखासाठी मात्र मी वाटेल तो कमीपणा घ्यायला तयार आहे. सांगा घनश्याम, सांगा, आणखीन आणखीन किती मी लाजीर वाण्यासारखी तुम्हाला शरण येऊ? आपल्या मनाचा खरा खुरा पीळ अजून जसाच्या तसाच कायम आहे. तुमच्या आमच्यासारखी बाणेदार माणसं स्वतःच्या सुखदुःखाची फारशी पर्वा करत नसतात हे मी स्वानुभवान जाणतो. त्या दिवशी सुद्धा आपला सारा अभिमान आपल्या प्रियजनांना सुखी करण्याकरता होता, आणि आजही झालं ते उदारपणानं आपण या स्वार्थ त्यागाला तयार झालात त्याचं कारण झालं तरी तेच. लतिके,
तुझ्या प्रियजनांना सुखी व्हायची सवड करून देऊ काय? हो नाही, हे स्वार्थ त्यागाचं अभिमानी समाधान मी तुला लाभू देणार नाही. तुझ्या प्रियजनांच्या सुखाची माती माती केल्या वाचून मी राहणार नाही. घनश्याम, असे निष्ठुर का होता? असा छळ का करता? असं दुःख का देता? गरजवंताला अक्कल नसते म्हणतात ते काही खोटं नाही. आपल्याला माझ्याशी बोलण्याची गरज आहे, पण बोलण्याची अक्कल मात्र नाही आहे. मी असा निष्ठुर का होतो? असा छळ का करतो? आणि असं दुःख का देतो असं विचारता होय? शरम नाही का वाटत असं विचारायला? त्या दिवशीच्या आपल्या वाघबाणांचा आपल्याला विसर पडला वाटतो. लतिके, बाण जिथून सुटतो तिथं त्याची काही साक्ष राहत नाही, पण जिथं जाऊन फिरतो तिथं मात्र जखम होते. आणि जखम जरी बरी झाली तरी कायमचा वट तरी शिल्लक राहतोच राहतो. कुठल्याशा आजारात रोगी देहासाठी दुसऱ्या देहाच्या जित्या मांसाचा पुरवठा केला असता चालतो असं म्हणतात, पण हृदयाचे जखम भरून काढण्यासाठी मात्र त्यात वैरी हृदयाच्या तडफडत्या तुकड्यांचीच भर टाकावी लागते. त्या दिवशी आपल्या शिकलेल्या कळपातून एखाद्या नवशिक्या जनावराप्रमाणे माझी हकालपट्टी करताना आपण काय विचार केला होता? असा मी काय आपला मोठा अपराध केला होता? मी हलक्या दर्जाचा असेन, सर्पाप्राण तुष्ट असेल किंवा वाघाप्रमाणे क्रूर असेल, पण म्हणून मला सुख दुःख या मनोवृत्ती असतीलच की नाही? बेजबाबदार मुली शस्त्रानं वाघाचे सोळे पाडताना किंवा दगडाचं सापाचं डोकं ठेचताना माणसाला काय वाटतं? त्या प्राण्याला दुःखच होत नाही म्हणून? अखेरच्या अवसानानं त्या शस्त्राला वाघाच्या सोळ्यानं कर्कोचे पडले किंवा त्या दगडाला सापाच्या डोक्यातलं विष लागलं तर याबद्दल जबाबदार कोण? या दोन्ही गोष्टीचा आपल्या मनाशी एक बार नीट विचार करा आणि मग मला असे बेअकलीपणाचे प्रश्न विचारा. आपलं बोलणं मला सर्वस्वी मान्य आहे. मी आपल्याला अतिशय कठोर बोलले, पण त्याबद्दल आपण मला शिक्षा करा ना. बोलल्याबद्दल शासन त्या बिचाऱ्या सालस गरीब निर्दोष माणसांना आपण का देत आहे? माझ्या बाबांनी आपला काय अपराध केला होता? नाही म्हणजे म्हणजे मालूताईंनी आपल्या मनाला कधी दुखवलं होतं? एकानं केलेल्या अपराधासाठी दुसऱ्याला शिक्षा देण्याचं काय बरं कारण? एकीला मागणीसाठी विचारलेल्या प्रश्नांची दुसरीनं उत्तरं देत सुटण्याचं जे कारण तेच. घनश्याम, घनश्याम, इतकं अर्जवून जीव तोडून तुम्हाला सांगितलं, तुम्हाला काहीच कशी दया माया येत नाही हो? काय संबंध काय दया माया येण्याचा? कोणी कधी माझ्यावर दया दाखवली म्हणून मोबदल्या खातर मी दुसऱ्यावर दया दाखवू? तीसभर देहाच्या उघड्या रागड्या देणगी खेरीत या मानव जातीनं या घनश्यामावर असे कोणते मोठे उपकार करून ठेवले? जिथं तिथं मला अनादर तिरस्कार साह्य शून्यता आणि परकेपणा याचा पदोपदी अनुभव येत गेला. अजदार वृत्तीच्या स्वार्थपरायण अशा या जगात शुद्ध स्वरूपाची दया पाहायला सापडायची नाही. स्वार्थ निरपेक्ष हेतू शून्य दयेचा एक शब्द कुणी मला दिला असता हा घनश्याम त्याचा साता जन्मांचा ऋणी होऊन राहिला असता. नाही, अशी दिव्य दया घनश्यामाला अजून दिसेल नाही. बापानं मुलाला पोसायचं, आईने मुलीला जपायचं आणि नवऱ्यानं बायकोला नटवायची ही काय शुद्ध स्वरूपाची दया झाली? माणसाची मादी आपल्या भुकेल्या पिलांना दूध पाजते आणि राक्षसीन काय आपल्या पोरा बाळांचा फराळ करून आपली भूक भागवते? मग एकेला राक्षस वृत्ती का म्हणायचं आणि दुसरीला माणुसकीचा दाखला का द्यायचा? लतिके, दया माया हे सारे शब्द रिक्काम टेकड्या भाषा पंडितांनी कोशाच्या खोगीर बत्तीसाठी निर्माण करून ठेवले. व्यवहारी जगात
निर्व्याज द्यायची हुंडी ओळखी वाचून व्यवहारी मनाला पटत नाही. घनश्याम, घनश्याम आपण अलौकिक बुद्धीचे पुरुष आहात. अशी निरपेक्ष दया जर जगाला दिसली नसेल तर ती आपण दाखवा आणि या यशाचे पहिले भाग्यशाली अधिकारी व्हा. क्षमा करा, दया करा घनश्याम. आपल्या हृदयाला दयेचा पाजर फुटेपर्यंत आपल्या चरणावरचा हा अश्रूंचा अभिषेक मी थांबवणार नाही. असल्या बेवकूफ सोंगानं मी फसायचं नाही. माझ्या हृदयाला दयेचा पाजर. हृदयाची क्रिया बंद पडल्यामुळे मनुष्य प्राणी तत्काल गतप्राण होतो म्हणतात. हा वैद्यक शास्त्राचा सिद्धांत सुद्धा माझ्या बाबतीत सर्वस्वी चुकीचा ठरलेला आहे. हृदयाची क्रिया तर आहोच, पण मला आता मूळ हृदय शिल्लक उरलेलं नाही. बुद्धिमत्तेच्या अभिमानानं सुख मानायची सवय झाल्यामुळं माझ्या विचाराप्रमाणे माझे विकार, इच्छा आणि भावना यांचा उद्भवही माझ्या बुद्धिप्रधान मस्तकात होत असतो आणि त्याचा अंत आपल्याला कधीही लागायचा नाही. लतिके, ज्याप्रमाणे तुझे नुसते हात हातात घेतल्यामुळं तुझं हृदय मला मिळण्यासारखं नाही, त्याचमुळं माझे नुसते पाय धरल्यामुळं माझं मस्तकही तुझ्या हाती येण्यासारखं नाही. कारण हातापासून हृदय दोनच हात दूर असेल, पण पायापासून डोकं 3.5 हात अंतरावर असतं. ज्या तोंडाने अकलेचे तारे तोडत होतीस त्याला असले खडे चारताना मला कल्पांतरापर्यंत दया येणार नाही. येतो मी. इतकं जीव तोडून सांगितलं तरी काही उपयोग झाला नाही. काय उपयोग झाला? त्या गव्याची लबाडी सांगण्यासाठी लतिकेशी बोलावं की नाही? बोलावं झालं. लतिके, लता, अगं तुला रडायला काय झालं? प्रभाकर, आज हा रडका दिवस कुठून उगवलाय कुणाच ठाऊक. अगं पण रडण्यासारखं झालं तरी काय? घनश्यामाने आमच्यावर एवढी संकट आणली. घनश्यामाने? या घनश्यामाचा काय संबंध? या सगळ्याच्या पाठीशी घनश्यामच आहे. घनश्याम? घनश्यामाचा यात काय संबंध? त्यांनीच बाबांना दहशत घातली की माझं त्यांनी लग्न लावून द्यावं घनश्यामाशी, आणि ते सुद्धा या 2 दिवसाच्या आत. तुझी खात्री आहे? खात्री म्हणजे तुमची सुद्धा खात्री करून देईन. बरं, त्या गवयाच्या पोटा चिरण्याची काही युक्ती आहे का? गवयाच्या पोटा शिरण्याची का? त्याने काय होणार? अगं त्यानं सगळं होणार आहे. तो फार लबाड आहे. कारण इंदुताईनं मला सांगितलं की त्याला कानडी येत नाही, म्हणजे तो मराठी आहे. काय सांगतो? हो, आणि त्याला चांगलं डोळ्यांनी दिसतं असं बिंदुताईने मला सांगितलं. असं? हा, तेव्हा त्याच्याकडून आपल्याला बरीची माहिती मिळेल. मग प्रभाकर, हे काम माझ्याकडे लागलं. इतकी सोपी गोष्ट दुसरी कुठलीच नाही. कुठली नाही? नाही. चल तर मग मी त्याला बोलतो करते. चला लवकर. मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु. अरे मी कंटाळा आला या आंधळेपणाचा. या जगात खरं खुरं आंधळ असून आंधळ्याप्रमाणे वावरता येत नाही. डोळस असलं तर डोळसाप्रमाणे वावरणं त्याही पेक्षा कठीण, आणि डोळस असून आंधळ्याप्रमाणे वावरायचं म्हणजे तर महाकर्म कठीण. त्यातून या नकली आंधळेपणाची खात्री पटवून देण्यासाठी किती उद्योग करावे लागतात. काल आमच्या घरात एक म्हातारा नोकर इथे निजला होता. माझा आंधळेपणा पटवून देण्यासाठी मला त्याच्या पोटावर पाय देऊन पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागला. बाकी आम्ही नोकरांनी एकमेकांच्या पोटावर पाय द्यावा यात नवल ते काहीच नाही म्हणा. सध्या माझी नजर त्या धनेश्वराच्या आरशीवर आहे. हा अरे बापरे, ही लतिकाच इकडे येते वाटतं. आता मीना के प्रभु गिरधर नागर, चरण कमल बलहारी रे, चरण कमल बलहारी. कोण लतिका भाई तुम्ही? हो मी. काय हो, तुमचं माझ्यावर खरं खरं प्रेम आहे ना? हो. तुम्ही माझ्याशी खोटं का बरं बोललात? काय खोटं बोललो मी? इंदुताईंनी मला सांगितलं की तुम्हाला चांगलं दिसतं म्हणून, आणि बिंदुताईंनी सांगितलं की तुम्हाला चांगलं मराठी बोलता येतं म्हणून. मग हे आंधळ्याचं सोंग का बरं चालू ठेवलं? पटकन डोळे उघडा. चला 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 लवकर, चला चला चला.
म्हणजे या दोन्ही काळ्या कारट्यांनी माझा गळा या कानापासून त्या कानापर्यंत साफ कापला म्हणायचा. हे पहा उघडले डोळे. अरे तुमचे डोळे किती लाल झाले. एखाद्याला वाटेल की तुम्ही दिवसभर रडत होता. खरोखरच मी दिवसभर रडते. का बरं? अहो काय सांगायचं तुम्हाला. अहो घनश्यामानी आमच्यावरती एवढी संकट आणली आणि या कामात तुम्ही त्यांना सहाय्य करताय. तुम्ही म्हणता ते खरंय. मी कशाला उगाच तुमच्याशी खोटं बोलू. पण मला सांगा घनश्यामानं तुमच्यावर संकट काय आणलेत. अहो घनश्यामानी बाबांना कसली तरी भीती घातलीये आणि त्यांना असा धाक दाखवलाय की माझं बाबांनी घनश्यामाशी लग्न लावून द्यावं आणि ते सुद्धा या दोन दिवसाच्या आत. घनश्याम तुमच्याशी स्वतः लग्न करणार आहे. हो मग खात्री आहे तुमची? तुमची सुद्धा खात्री करून देईन. नाही नको. हा म्हणजे आंधळ्यानं पीठ दळण्यापैकी प्रकार झाला. आता या असल्या दगलबाज माणसासाठी या सद्गुणी कुटुंबाशी दगलबाजी करायचं मला काय बरं कारण आहे. मी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मदत करेन पण माहिती देण्यापलीकडे माझ्याकडून काही होणार नाही. तेवढंच पाहिजे आम्हाला. दुसरं काही नको. हा तर माहिती म्हणजे हे तुमचं खरं नाव काय? मी लांके प्रभू गिरद. हे पहा मी लतिकेच्या विश्वासातलाच आहे. तेव्हा माझ्यासमोर खरं बोलायला काही हरकत नाही. तुमचं खरं नाव काय? हे तुमच्या विश्वासातले? विश्वासातले. होय हो मग सांगितलं ना. जरा इथे उभे राहा ना. नाही ठीक आहे. असं खरं म्हणजे माझं नाव कामण्णा. खरं नाव महेश्वर. महेश्वर. बरं महेश्वर, या घरात आणल्यापासून घनश्यामाने तुमच्याकडून कोणकोणती कामं करून घेतली ते सांगा. हा कामगिरी म्हणजे इथे आल्यापासून त्यानं महत्वाची अशी एकच कामगिरी माझ्याकडून करून घेतली. ती कोणती? काका साहेबांच्या खासगी खोलीतून काही महत्वाचे कागद चोरणं. चोरणं? ते तुम्ही चोरले? हो मग चोरले म्हणजे काय चोरले. अरे ते कागद चोरताना मला भीती वाटते असं मी जेव्हा त्याला दाखवलं ना तेव्हा तो मला म्हणाला हे कागद आपल्या हातात येईपर्यंतच काय ती भीती आहे. पण एकदा का कागद आपल्या हातात आले म्हणजे मग चोरी राजरोज उघडकीला आली तरी घाबरायचं काही कारण नाही. यावरून मला असं वाटतं की त्या कागदात काहीतरी असलं पाहिजे आणि याबद्दल त्यानं माझं लतिकाबाईंशी लग्न लावून द्यायचं कबूल केलं होतं. अहो म्हणून तर मी या चोरीला तयार झालो ना. स्वार्थामुळे माणूस आंधळा होतो तो हा असा. हा त्या कागदातच सर्व काही. तेव्हा ते कागद आपल्या हाती येईपर्यंत आपल्याला काहीच करता येत नाही. तेव्हा घनश्यामाचं एक तर दुसरं कुलंगडं तुम्हाला माहित आहे का? हो आहे ना माहितीये. त्यानं पोलिसाच्या म्हणजे खोट्या पोलिसाच्या वेशात धुंडीराज नावाच्या एका म्हाताऱ्या माणसाकडून कसला तरी कबुली जबाब लिहून घेतला. धुंडीराज म्हणजे आमचे काका? हा म्हणजे हे काका ते काका. तुझ्या बाबांनी आजच आत्महत्येची तयारी चालवली. काय सांगते? हो ना हे घे ही सर्व त्याची कुपी आहे. त्या कपाटात नेऊन ठेव. तिथे विषाची कुपी आहे ती इकडे घेऊन इकडे. मी पुढे जाते. तू पुढे तू बाबांच्यावर लक्ष ठेव. मी आलेच. तू लवकर या. बघितलं आता कागद जोपर्यंत आपल्याला सापडत नाहीत तो पण सगळा गोंधळ होणार आहे. प्रभा अरे हा पाहिलास का चमत्कार? या चमत्काराचा जन्म स्मशानात एका दगडाच्या पोटी झाला. अरे हेच ते कागद. हा बरोबर 21 होते. 21 चला एका झटक्यात सर्वांची सुटका झाली. या माझ्या तुम्ही असं करा तुम्ही पुढे व्हा आम्ही येतो. बाबांच्यावर लक्ष ठेवा. आम्ही आलोच. आणि हो कामण्णा तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना असं नाही. मग माझ्यासाठी एक काम कराल तुम्ही? एक काय मी दोन काम नाही सध्या एकच काम करा. काय की बाबांच्या खोलीत जा आणि त्यांचं जे मोठं कपाट आहे ना त्याच्यात पाचव्या किंवा सहाव्या खडामध्ये बाबांनी विषाची कुपी आणून ठेवली आहे ती ताब्यात घ्या. त्याच्या जागी ही सरबताची कुपी ठेवा आणि ती विषाची कुपी आहे ना ती तुम्ही पिऊन टाका. आणि हे सगळं काम झालं की मला येऊन भेटा. हा भेटाल ना भेटाल ना भेटाल ना. घनश्याम तुमच्या कपाळाची शिक्षा आता काही चुकत नाही. तुम्ही पेचरात पकडलेल्या गरीब लोकांना मुळीच पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःही सुटण्याचा प्रयत्न करू नका. अहो धुंडीराज पंतांची लेखी साक्ष तुमच्या विरुद्ध असल्यावर तुमचं काय चालणार आहे?
आणि याचमुळे तुम्ही संसारातून उठणार आहात का? माझी साक्ष? नाही नाही, असं कधी व्हायचं नाही. धुंडराज पंत, हा पा तुम्ही लिहून दिलेला खोटा कबुली जबाब. हो आहे खरी बाबा पंचायत. काका याला वाचवायचं ठरलं का? हो हो. मग फाडून टाका कागद. का हो गेला का हो पुरावा? काका साहेब अ काय केलं ते पंचनाम्यात सापडलेला पुराव्याचा कागद फाडलात? अहो मग त्याबद्दल शिक्षा भोगायला मी तयार आहे. अहो मुलाला का पुढे करायचं? घनश्याम झाले तरी आमच्याच पैकी, आमच्या धनेश्वर पंतांचे मुनिम ते. साहेब काका साहेब काय केलं ते? लतिका ताई ही खरी दया, ही निरपेक्ष दया. प्राणी मात्र गोगल गाय बनतो तो या दयेमुळे. फौजदार साहेब काय वाटेल ते झालं तरी या सत्पुरुषाच्या केसालाही धक्का लावू नका. त्याला तुमच्या वाकड्या मार्गाची गरज नाहीये. एकदा आपल्याला सांगितलं की स्वाभिमान सोडला म्हणून मग आपल्याला टोचून बोलण्याचं मला का वाईट वाटावं? अरे 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 आमचा विलन पार पडला. धनेश्वर महाराज आपल्याला न विचारता आपल्या घरात मी इतका गोंधळ घातलाय की पेशवाईत अखेर त्रिंबकजी डेंगण्यानं सुद्धा इतका गोंधळ घातला नसेल, त्याबद्दल मला क्षमा करा. आता हेच उदाहरण पुढे चालू ठेवायचं म्हटलं तर व्हिलनचा पश्चाताप हे नाटकाचं एक अंग झालं. आता दुसरं अंग म्हणजे प्रसन्न झालेल्या नायिकेच्या बापानं आपल्या मुलींचे हात नायकांच्या हातात देणं. आमची खात्री झाली आम्ही काही नायक नव्हे. मोरेश्वर कसला नायक? ते तर नुसतं नावापुरतं बोलणारं पात्र. आणि आमचा घनश्याम त्याचे तर पायच मोडले. तेव्हा मी धनेश्वर महाराज आपल्याला विनंती एकच करतो की आपणच आता भरत वाक्य म्हणावं म्हणजे झालं. त्याचा निर्णय मी करतो. झाली काय गमत? काय बर या मोरेश्वराची आजी एकदा वारली. आजी वारली? आजी वारली ना. मी आपल्या सुशील कन्येला मागणी घालण्यासाठी आलोय. मालती हे घनश्याम तुला पाहायला आलेले. मालती माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहे. आज मालतीला मागणी घातली उद्या माझ्याशी लग्न करायला तयार व्हाल. तू आणि तुझ्या साथीदारांना त्या पलीकडच्या वेटिंग रूम मधून त्या मुलतानेचे दागिने चोरले. चार चौघांकडून तुमच्यावर बेरड बदमाश अशा शेलक्या शिव्यांचा मारा. तुम्ही आपली मुलगी मालती धनेश्वर पंतांना दिली पाहिजे. आपली मालती धनेश्वर पंतांना द्यायची अगदी. जरठ बाला योग जरठ बाला हा घे माझा आशीर्वाद. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थाशी जाऊ नको. हा घनश्याम तुला मागणी घालण्यासाठी आता तुझ्या पुढे उभा आहे. कारण हातापासून हृदय दोनच हात दूर असेल पण पायापासून डोकं 3.5 हात अंतरावर. निरपेक्ष द्या. प्राणी मात्र गोगल गाय बनतो तो याद आहे म्हणून.
जाचे दया प्रती दारुणा स्थिती दारुणा दारुणा स्थिती मोह वशना कसा हा करी मोह वशना कसा हा करी साती प्रतिसटता से साती प्रतिसटता अंत कळत नाही अंत कळत नाही कठिन 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 दरठ बाला योग असा